हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरली हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। रघुनाथ महाराज की जय। विनायकं गुरु नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति। अखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरु वंदे भवबन्धवे मुक्तये श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तन्नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। अलंकाबुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। वंदे संबदिनाथम विकसितहृदये तच्छात्रमच्छिन्द्रनाथम गोरक्षन्तस्य गहिनीमपीजतम श्रीनिवृत्तिं ततोऽस्य ज्ञानेशं चाच्युताख्यं यतिमुकुटमणिं रामचंद्रं हरिंश्च। तस्मात् सद्वंद्य नारायणमथ वियो तन्नायकं तत्तनुजं साखरे उपनाम हीशान दत्कुलीवतारं च दादा येन कीर्तने च प्रवचने आत्मभिन्न सकलं मृषा कृतं। तस्य छात्रो रंगनाथो महात्मा मायावादोध्यापने कीर्तने स्पष्टवक्ता ब्रह्मचारी विरक्तः तस्मै गुरवे दण्डवन् मे प्रणामः। ब्रह्मज्ञानैकनिष्ठं गुरुचरणयुगोपासितः प्राप्तवीद्यं श्रीज्ञानेशावतारं जगति सुप्रसिद्धं रङ्गनाथेति नाम्ना नेतारं ब्रह्मविद्यां जगति तु सकलेशाङ्करीन्दां प्रसारं। स्वीया वाण्या वरिष्ठं सकलगुरुजनेनौम्यहं दासदासः यदक्षरमनाख्येयमानन्दमयमव्ययम् श्रीमन्वृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये गुरुरित्याख्यालोके साक्षाद् विद्या हि शाङ्करी। जयत्या ज्ञानमस्तस्यैर्दयार्द्रायैर्निरन्तरं सार्धं किं च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नामिति द्वैतछलान्मोः। अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तौ मिथस्तरां तौ वन्दे जगतां माद्यौ तयोः सत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे। जया चिनी अपंग पाते बंद मोक्षपणी आते भेटे जाणतया जाणते जयापाशी। चौथी ओवी आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणात श्री गुरुचं उत्कृष्ट वर्णन आणि वंदन केलं आहे। त्यात आपल्याला शिकवण आहे श्री गुरु कोण कसे त्यांचं कार्य काय ते किती महत्त्वपूर्ण आहेत हे कळून त्यांना वंदन करावं। जसं जगत्कारण देवदेवीचं वर्णन पहिल्या प्रकरणात ज्ञानवर्णन केलं आणि त्यात महत्त्वाच्या अशा पहिल्या तीनच वय आपल्या लक्षात आल्या। सगळ्या संपूर्ण प्रकरणाचं सार त्यांनी तीन सांगून दाखवलं आहे। ऐशे निरुपाधिके जगाची जय जनके दे वंदिली म्यामुळी के देवोदेवी प्रियोची प्राणेश्वरी उलथी आवडीचे सर्वभरी चारुस्थळी एकारी एकांगाचे आवडीचे नेवगे एकादी गिळती अंगे द्वैताचे निपांगे उघडीते हाती पहिल्या प्रकरणाच्या तीन ओव्या। तसं याही प्रकरणातल्या तीन वया महत्त्वाच्या सगळ्याच महत्त्वाच्या पण त्यातले त्यात सगळा सारांश सांगणाऱ्या पहिल्या प्रकरणाचा सारांश जसं तीन वही आहे तसं या दुसऱ्या प्रकरणाचे सारांश तीन वहीमध्ये पहिले आहे। आता उपाय वन वसंतु वाजनेच आहे तंतु अमूर्ते परिमूर्त कारुण्याचा अविद्येचे आडवे भुंज जीवपणाचे भव्य तया चैतन्याचे धावे कारुण्य जोखी मोडो वरिमाया कुंजरो मुक्तमोती याचा अवगरो जेविता सद्गुरु निवृत्ती बंधू। आता त्याचा पुष्कळ स्पष्टीकरण ज्ञानवाणी केलेलं आहे। वेगवेगळे पैलू पाडून त्यांचं वर्णन केलेलं आहे। वर्णन तरी करता आलं पाहिजे महाराज। वर्णन करताना ज्याचं वर्णन करायचं ते कोण वर्णन करणारे कोण आणि कोणत्या शब्दातून वर्णन केलं त्या तीन गोष्टीचा विचार असतो। ज्ञानेश्वर महाराज वर्णन करणारे आपले सगळे निवडले
गुणांचं वर्णन करणारे आणि ज्या शब्दातून वर्णन केले ते शब्द अप्रतिम आहेत. वेगवेगळे 19 पैलू पाडून शिष्यसापेक्ष श्रीगुरूचं वर्णन केलेलं आहे आणि 8 प्रकारचे पैलू पाडून श्रीगुरूचं वास्तव स्वरूप ब्रह्म आहे त्या ब्रह्माचं उत्कृष्ट वर्णन केलेलं आहे. ब्रह्मस्वरूप श्रीगुरूचं वर्णन वास्तव आपण विचार करत आहोत, मौली प्रेरणा करते आहे, तेव्हा श्रीगुरु प्रसाद हा महत्त्वाचा अशा प्रकारचा असतो. जसा पहिला ईश्वर प्रसाद महत्त्वाचा, दुसरा श्रीगुरूचा प्रसादही त्याहीपेक्षा अधिक एक पाऊल सरस प्रकारचा पुढे आहे. दोन्ही प्रसाद मनुष्य ध्यात करून घेता येतात महाराज. म्हणून मनुष्य ध्यातनंतर गुरुप्रसाद असेल तर त्या पुरुषाला मोक्ष सहज मिळतो. ते प्रसादाचे 3 प्रकार सांगितले जातात. काही वेळा दृष्टिक्षेप करतात, शक्तिपात दृष्टिक्षेप करतात, काही वेळा आलिंगन देतात आणि काही डोक्यावर हात ठेवतात. जगद्गुरु तुकोबारांचे गुरु बाबाई चैतन्यातील योगीवर हात ठेवला. निळुबराय त्यांचे शिष्य देवनिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथी हात ठेविला मस्तकी, दोन्ही प्रसाद केले सुखी. काही वेळेला हात ठेवून मस्तकावर माथा आठविला आणि थापटीला जायचा, असा एक प्रकार असतो. आलिंगन देतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी गीता सांगितल्यानंतर शेवटी 8व्या अध्यायामध्ये अर्जुन आलिंगन दिलं आहे. मग सावळा सकंकणू बाहू बधुर्ण दक्षिण आलिंगिला स्वशरण भक्तराज होतो. आलिंगन देण्यामध्ये ये हृदयचे ते हृदय घातले, असाही प्रकार होतो. अनेक वेळा दृष्टिक्षेप. आद्यगुरु शंकराचार्य यांच्याजवळ त्रोटक म्हणून शिष्य होता. तो कधी पाथाला पोथीला बसत नव्हता आचार्यांच्या, पण मात्र दृष्टिक्षेप आचरणी केल्याबरोबर तो भाष्याचा पाठ सांगायला लागला. दृष्टिक्षेप ज्ञानेश्वर तो प्रकार दाखवतात. जयाचे अपांग पाते किलकिलीत त्यांची दृष्टी आपल्या शरीरावर पडल्याबरोबर बंधमोक्षपणी जाते. बंधाचं परिधान मोक्षात होतं काल सांगितलं, कारण बंध कल्पित आहे. अनकल्पित वस्तूची निवृत्ती अधिष्ठान रूप होत असते, नाश नसतो. कल्पित वस्तू भासते तेव्हाच तिथे नसते, तेव्हा तिचा अत्यंत अभाव होतो. म्हणून बंधाचं परिधान मोक्षात होतं. अर्थात बंध निवृत्त होत नाही महाराज, बंधातील दुःख मोक्षात नाही. मोक्षाचं सुख बंधात आहे. त्रिगुरुजी सांगायचे आमच्या मोक्षातलं सुख तुमच्या संसारात आहे, पण तुमच्या संसारातलं दुःख आमच्या मोक्षात नाही. हे कळत असेल तर बघा, आमच्या मोक्षात सुख जर संसारात नसतं तर तुम्ही संसार केलाच नसता, हातात घास घातला नसता. आमचं तुमच्यात आहे, पण तुमच्यात आमचं नाही. तुमचं आमच्यात नाही, तुमचं दुःख आमच्यात नाही. चहामध्ये दूध आहे, पण दुधात मात्र चहा नाही. तुम्ही जे संसार सुख भोगता ते संसार संसाराकरता करीत नाही, आत्मसुख तरी मिळतं म्हणून तुम्ही करता. मोक्षात दुःख नाही, पण बंधात मात्र सुख आहे. ते आत्मसुखच आहे, ते ब्रह्मसुखच आहे. सुखाची गरज सर्वांना आहे, इच्छाही आहे आणि गरजही आहे. फक्त साधन चुकलं आहे, इच्छा चुकल्याने गरज आहे तेही बरोबरच आहे. ते सुख कशाने मिळेल हे साधन आपलं चुकलं आहे. आपण पंचविषयाचा अभोग घेऊन सुख मिळतो असं वाटतं, मुळीच नाही. तेव्हा बंध मोक्ष पण येते. वेदांत शास्त्राचा मोक्ष आणि बंध काय कळावा. दुःख आणि दुःखाचं बीज अविद्या असणं हे बंध आहे, आणि दुःख आणि दुःखाचं बीज अविद्या नसणं मोक्षाचं स्वरूप आहे. बंधाचं परिधान मोक्षात होतं हे पहिलं महत्वाचं कार्य श्रीगुरूच्या कृपेने होतं. आणि हे बंधाचं स्वरूप मोक्षात कसं काय परिवर्तित होतं, स्पष्टीकरण ज्ञानोबा करतात. भेटे जाणते या जाणते जयापाशी,
चिदाभासाला त्याचं मूळ जे साक्षी स्वरूप आहे तिथपर्यंत ते नेतात. मग साक्षी स्वयंप्रकाश सुखस्वरूप परमानंद आहेच. आता काय नवीन प्रयोग व्हायचा आहे? तो चिदाभास आहे. चिदाभास हा साक्षीहून वेगळा कोणत्याही प्रकारचा नाही. बुद्धीमध्ये वेगळा दिसतो पण वेगळा नसतो. भेटे जाणते या जाणते आपण आपल्या चिदाभासाला देहावर आणलं आहे आणि देह दुःखाला कारण असल्यामुळे आपल्याला दुःख होतं. तुम्ही तुमचा चिदाभास देहावरून उठवा आणि साक्षीवर नेऊन ठेवा, परमानंदच होऊन जाईल. ज्ञानेश्वरी असे दोन पोपट आहेत. एक पोपट झाड्यावरचा उठतो आणि नळका यंत्रावर बसतो. शहाणा पोपट नळका यंत्रावरून उठतो आणि झाडावर जाऊन बसतो. सहाव्या अध्यायातला जो पोपट आहे तो मूर्ख आहे. तो झाडावरून मोकळा स्वच्छंदाने आकाशात फिरणारा त्या नळका यंत्रावरून बसतो. आणि फार उत्कृष्ट रंगवले, तीन चार ऋतू आहेत. जरी स्थिती शुकाचे अंग भारे नळिका भोविनरी मोहरे ते तिने उडावे नपुरे मनशंका. वयाची मानपिळी आटवे ही आवडी टिळांतून धरून ठाके. म्हणे बांधरामी पुढाईसी अभावनेचे आपडे खोडा मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके. ऐसा काजवीना तुला तो सांगपाक आणखी बाजला सूर्यजना तोडून अर्धा. हा मूर्ख पापट आहे. तोच पुन्हा ज्ञानेश्वरी गीता ऐकत ऐकत शहाणा झाला. 14 अध्यायामध्ये नळिके उरणी उठला शुक शाखे बैसला, मोकळा झाला. तसं आपला चिदाभास देहावर येणं म्हणजे बंधनात पडणं आहे आणि आपला चिदाभास देहावर उठून साक्षीवर नेणं मुक्त होणं अशा प्रकार आहे. सर्वतंत्र स्वतंत्र होणं आहे. देहावर चिदाभास आला की देहाचा अभिमान घेतो. मी काळा आहे, गोरा आहे, उंच आहे, ठेंगणा आहे, रोड आहे, लठ्ठ आहे, रामराव गोविंदराव भाऊर आहे, देहाचा अभिमान घेतो. आणि जर आपण साक्षीवर त्या चिदाभासाला नेतो तो साक्षी स्वरूपच होऊन जातो. त्याचं वास्तवस्वरूप साक्षीच आहे. श्रीगुरूच्या साह्याने जीवाला आपल्या वास्तव पारमार्थिक साक्षी स्वरूपाची भेट होते. भेटे जाणत या जाणते जयापास. जीवाला देहेंद्रियाची ओळख आहे, साक्षीची ओळख नाही महाराज. एखादी बाई जशी रस्त्यावरील कुणाही पुरुषाला पाहते, नवऱ्याला मात्र पाहत नाही, तसं आमची बुद्धीसुद्धा कुटस्थाला आत्म्याला पाहत नाही. सगळ्या जगात पदार्थाला पाहते, देहाला पाहते, बायको मुलं घर सगळं पाहते. तिचा जो अधिष्ठान कुटस्थ आत्मा साक्षी तिला पाहत नाही. व्यभिचारी अशा प्रकारची आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बंद मोक्षपणी आते भेटे जाणत या जाणते यापाशी. पुढे ज्ञानोबाई सांगतात कवल्य कनकाची या दाना जोन कळशी धोरसाना दृष्ट्याच्या दर्शना पाढावू दो. काल सांगितलं आज मुद्दाम पुन्हा सांगतो आहे. महाराजाचा किती विचार केला ते विचार संपणार नाही हो. कवल्य कनकाची या दाना जोन कळशी धोरसाना पाचवी ओवी आहे. श्रीगुरूचं औदार्य सांगितलं आहे यातून. या ओळीतून श्रीगुरु हे कवल्याचं दान देतात. लहान थोर भेद पाहत नाहीत. कवल्य म्हणजे मोक्ष वाटेल त्याला मिळतो, घेईल त्याचं भाग्य अशा प्रकारचे. महाराज एक शंका येते इथे, मला तरी आली होती म्हणून मला पुन्हा परत सांगतो आहे. पशुपक्ष्यांना मोक्ष होईल का महाराज? आमच्या गुरुने उत्तर दिलं हो होईल म्हणाले. पशुपक्ष्यांनाही होईल, पण तुझा बाप तरी येतो का मोक्ष मागायला? पशुपक्ष्यांना काय सांगावं? त्यांना कळतच नाही आणि लोक इच्छा बाकीचे करीतच नाहीत म्हणून मोक्ष होत नाही. आमच्या गुरुजीने एकदा गोष्ट सांगितली होती. विनायक महाराज साखरे दादा यांनी माऊलीची पालखी ही काशीला नेली होती. त्यावेळेला रस्त्यामध्ये बडोदा हे राजधानीचं गाव लागलं. ते बडोद्याच्या राजाने दादांचं खूप स्वागत केलं. आपल्या पालखीला दरबारामध्ये बोलावून माऊलीची पूजा केली, आरती केली आणि प्रवचन केलं. आता राजसाहेब म्हणल्यानंतर मग दादांनी प्रवचन सुरुवात केली. प्रवचन ऐकलं समोर बसून राजांनी. संपल्यानंतर मग सांगितलं दादा आम्हाला तुमच्या या प्रवचनामध्ये अक्षरही कळलं नाही,
तुम्ही काय सांगितलं प्रवचन आता मला काही कळे नाही. दादा हजर जवाबी होते. ते म्हणाले अहो तुम्हाला कळणे यात काय नवल आहे, आम्ही दररोज जिथे मुक्काम असतो तिथे गाडी असता बैल बांधलेले असतात, त्यांना काही कळत नाही आमचं प्रवचन. म्हणजे राजा असून देखील त्याने बैलाच्या जोडीने बसवलं. निर्भेड बोलणारे दादा होते. पशु पक्ष्यांना कळत नाही महाराज, आणि आपल्याला कळतं पण मात्र मोक्षाची इच्छा होत नाही. भोगाची इच्छा होते म्हणून भोगाकरता प्रयत्न होतो, पण मोक्षाची इच्छा होत नाही म्हणून मोक्ष मिळत नाही. तेव्हा मोक्षाकरता एखादा गाढव जरी श्रीगुरूकडे गेला ना तरी सुद्धा तो मुक्त होईल, त्याला मोक्ष देतात. मोक्षाला काही लागत नाही महाराज, मोक्ष मागितला की मोक्ष मिळतो. पण मग कोणी 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 मागतच नाहीत. श्रीमंती माय मागतात, बायको मागतात, मुलगा मागतात, सगळं मागतात, फक्त मोक्ष मागत नाही. नाही नाही दिला तरी घेत नाही, तुमचा मोक्ष नको म्हणून आम्हाला. म्हणतं की बायको आहे, मुलगा आहे, घर आहे, सगळे काय करायचं, म्हणतो काय नको आम्हाला. कर्मठ लोकसुद्धा कर्म करून स्वर्गाला जातील, त्याला मोक्ष समजतील, पण मात्र आमचा मोक्ष घेणार नाही. श्रीमंत ऐश्वर्यात मोक्ष समजतो, कर्म करून स्वर्गाला जाणं मोक्ष समजतो कर्मठ. आमचा मोक्ष कोणी घ्यायला तयार नाही. अहम हा देहाला धरून राहिला की दुःख भोगावं लागतं, आणि अहम जर साक्षीवर पोहोचला तर साक्षी प्रमाणरूप असल्यामुळे त्याला सुखाचा अनुभव येतो. याला उदाहरण सुशुक्तीच आहे. गाढ झोपेला पण आपला अहम लय लीन होतो, अज्ञानात लीन होतो, आणि तिथे साक्षी असल्यामुळे साक्षीचं आपल्याला तिथे अज्ञातत्वाने ज्ञान आहे. ज्ञातत्वाने ज्ञान नाही पण अज्ञातत्वाने ज्ञात आहे, तर किती प्रमाणन होतो. तेव्हा आमचा मोक्ष कोणी घेत नाही. अरे परमार्थ करणारी माणसं सुद्धा रामानुचारी, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, आस्तिक नास्तिक मध्वादी सुद्धा आमचा मोक्ष घेत नाहीत, कारण त्यांना तो पटतच नाही. माणसाला भोग्य सुख आवडतं पण स्वरूप सुख आवडत नाही, ते त्याची माहितीच नाही स्वरूप सुख काय आहे. रेपोटी रहित अनावृत दुःख आणि दुःख संबंध रहित असं जे सुख आहे ते सुख साक्षीपर्यंत पोहोचल्याशिवाय मिळत नाही. म्हणून ते श्रीगुरु फक्त तिपेने येतात. ज्ञानबाई सांगतात भेटे जाणत त्या जाणते जयापाशी. आपल्या मोक्षाचं स्वरूप लक्षात यावं. दुःख आणि दुःखाचं बीज ज्यात नाही त्या म्हणायचं मोक्ष. दुःखाचं बीज यावी द्या. मोक्षरूपी सुवर्णाचं दान श्री गुरु उदार हस्ताने लहान थोडं पाहता देतात. मोक्षच घेता येतो महाराज, पण कोणी मागतच नाहीत. मुलगा बायतो धन मागतात ते देता येत नाही, कारण ते प्रावधाधीन आहे. संसारिकाच्या दृष्टीने मोक्ष म्हणजे ही आपत्तीच वाटते त्यांना. नको बाबा कुठली दारगट आठवली, परमार्थाला लागलो आम्ही, बरं होतं संसारात, असं काही लोकांना वाटतं. शास्त्रदृष्ट्या जी आपत्ती आहे त्याला ते संपत्ती समजतात. संसाराची आपत्ती गृहित धरून परमार्थ केला तरी सुद्धा त्याला मोक्ष होणार नाही, बरं का. त्याला संसाराची आवश्यकता वाढते, त्याचा परमार्थ होईल पण मोक्ष होणार नाही. मोक्ष होण्याला अधिकारी लागतो. विचारांती सगळ्यांना मोक्षाची आवश्यकता आहे महाराज. मोक्षाची गरज वाटत नाही का? गरज नाही, गरज असून गरज वाटत नाही. आणि भोगाची गरज नाही महाराज. भोगा वाचून राहू शकतो आपण. गाढ झोपेला जातो तेव्हा कुठे भोग असतात, पण तरी आपण राहू शकतो. परमार्थ करणाऱ्याला मोक्षाची आवड नसते आणि संसारिकाला मोक्षाची आवड असते. संसारिकांना मोक्ष आवडला तर मोक्ष होईल, पण परमार्थकांना आपत्ती आली म्हणून परमार्थ करीत असेल ना तर मोक्ष होणार नाही. तेव्हा ज्या सुखात दुःख आणि दुःख दुःख आणि दुःखाचं बीज मुळीच नाही तर माझं मोक्ष. द्रष्ट्याच्या दर्शना पाढाऊ. द्रष्ट्याचं दर्शन इथं सोपं नाही. द्रष्ट्याला द्रष्ट्याचं दर्शन सोपं आहे. डोळा उघडला की जग दिसतं, बायको दिसते, मुलगा दिसतो, घर दिसतं. पण द्रष्ट्याला द्रष्ट्याची भेद होण्याकरता मात्र श्रीगुरूची सहायताच घ्यावी लागते. पाढाऊ म्हणजे मार्गदर्शक, सहाय्यक. श्रीगुरू अशा प्रकारचे आहेत.
मनुष्याने द्रष्ट्याचे दर्शन घेत जाऊ नये, द्रष्ट्याचे दर्शन घेत जाऊ नये, द्रष्ट्याचे दर्शन घ्यावे. द्रष्टाच होतो, द्रष्ट्याचे दर्शन घेत जावे तो द्रष्टाच होतो. आपण द्रष्ट्याचं दर्शन घेतो तर तुम्ही द्रष्टच व्हावे लागेल तुम्हाला. आपले खरे स्वरूप दृश्य द्रष्टा दृष्टी विरहित आहे, त्रिपुटी रहित आपलं स्वरूप आहे. आवाच्य स्वरूप महाराज द्रष्ट्याचं. आपण नेहमी द्रष्ट्याकडे जात असतो पण द्रष्ट्याकडे जाण्याची आपली आवश्यकता आपल्याला वाटत नाही. द्रष्ट्याकडे गेले की भोग होतो, द्रष्ट्याकडे गेले की द्रष्टा स्वरूपच होतो. द्रष्ट्याचे दर्शन घेण्याकरता श्रीगुरूची गरज लागत नाही, पण द्रष्ट्याच्या दर्शनाकरता मात्र श्रीगुरूची गरज आहे. द्रष्ट्याच्या दर्शना पाढावू म्हटलंय. स्वतःला द्रष्ट्याचं दर्शन श्रीगुरूला असतं आणि म्हणून ते तुम्हाला सुद्धा द्रष्ट्याचं दर्शन करून देऊ शकतात. ज्याला द्रष्ट्याचं दर्शनच नाही तो द्रष्ट्याचं दर्शन करून देईल काय? श्रीगुरूचे पाय मस्तक व्हावे महाराज, नतमस्तक व्हावे. का तर कोणी आपले कोणीसुद्धा द्रष्ट्याचं दर्शन करून देणार नाही, द्रष्ट्याचं दर्शन तर कोणी करून देईल. मस्तक त्याच्या पायावर या वारकरी संतांच्या. पुढे ज्ञानोबा सांगतात, सामर्थ्याचे नेबिके जो शिवत्वा शिवित्वा शिवाचे गुरुत्व जिंके, आत्मा आत्मसुख देखील आरसाजी. वेगवेगळे पैलू पाडून ज्ञानेश्वर महाराजने असं हे श्रीगुरूचं वर्णन केलं आहे. आतापर्यंत चार पैलू आपण ऐकले, अर्थात मायेचा भेद करून ब्रह्मसाक्षात्कार करून देतात. मूढ माया कुंजर मुक्त मोती जा गुरु जीवित सद्गुरु हा एक प्रकार दाखवला. बंध म्हणून मोक्षात होतं दुसरं सांगितलं. जाणत्या जाणते दृष्ट्या दृष्ट्याची भेट करून देतात चौथं सांगितलं. कवैल गणकाची आताना जुन कशी थोडसाना पाचवा सांगितला पैलू. आता सहावा पैलू असा आहे, सामर्थ्याचे नेबिके शिवाचे गुरुत्व जिंके, आत्मा आत्मसुक्ती घ्या अरसाजी. त्याच्या दोन पैलू पाडले आहेत. सामर्थ्याचे नेबिके श्रीगुरूचं औदार्य मागच्या ओळीत सांगितलं आहे. पाचव्या ओळीत तर श्रीगुरूचं सामर्थ्य आता सहाव्या ओळीत सांगितलेलं आहे. काय त्यांचं सामर्थ्य आहे? सामर्थ्याचे नेबिके म्हणजे श्रेष्ठत्व. बिक शब्द श्रेष्ठ अर्थात आहे श्रेष्ठत्व. इतकं श्रीगुरूचं श्रेष्ठ सामर्थ्य आहे की जो शिवाचेही गुरुत्व जिंके, शिवाचं देखील श्रेष्ठत्व ते जिंकतात. शिव अलीकडे राहतो त्याच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जातात. शिवाचेही गुरुत्व म्हणजे श्रेष्ठत्व जिंके. इथे शिवशब्दाचा अर्थ ईश्वर असा करावा. तो मायोपाधिक आहे आणि तुम्हाला माया विवर्जित करतात. ते स्वतःही मायारहित असतात आणि आत्म्याला माया विवर्जित करतात. विवर्जित झाली येऊ सकळ गोत पंढरी येऊ ज्ञानोबांचा अभंग आहे. मायोपाधी शिव बोली जेथी. शिवाला मायोपाधी आहे पण तुम्हाला ब्रह्मस्वरूप करतात म्हणजे माया अधिष्ठान ब्रह्मापर्यंत पोहोचवतात. शिवाचेही गुरुत्व जिंके. इथे शिवशब्दाचा अर्थ ब्रह्मा विष्णू महेश ईश्वराचे तीन अंश अशा प्रकारचे आहेत. एकच ईश्वर जेव्हा जगत पालन करतो विष्णू म्हणावं, उत्पन्न करतो तेव्हा ब्रह्मा, संहार करतो तेव्हा रुद्र शिव शंकर. हे सगळे उपाधीमुळे आणि कार्यामुळे भिन्न झाले आहेत. चैतन्य एकरूप आहे आणि श्रीगुरु तुम्हाला मात्र निरुपाधिक बनवतात. ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्याचा अर्थ निरुपाधिक बनणं. कोणती उपाधी राहत नाही, उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार काही संसार तुम्हाला नाही. तेव्हा सृष्टीमध्ये जडापेक्षा जीव श्रेष्ठ आहे, जीवापेक्षा शिव श्रेष्ठ आहे आणि शिवापेक्षा श्रीगुरु श्रेष्ठ आहेत. एक कळाव महाराज शिष्याला श्रीगुरु हे शिवाच्या देखील पुढे घेऊन जातात. जगात दोन अवस्था आहेत, व्यवहारी आणि अव्यवहार्य. अव्यवहार्य असं ब्रह्म आहे आणि व्यवहार्य असे जीवेश्वर आहे. त्या जीवा कनिष्ठ आहे, शिवा श्रेष्ठ आहे.
जीवाते श्रेष्ठ कनिष्ठता आहे पण ती सापेक्षित आहे आणि शिवामध्येचा शिवपणा हा जीवाच्या सापेक्षच आहे. परमार्थ जीवाला शिवाच्या पलीकडे जाता येतं महाराज. जीवाला शिवाच्या पलीकडे त्या स्त्रीगुरु शरणागती करावी लागते. मग तो राजा असो का रंक असो श्रीमंत असो गरीब असो स्त्रीगुरूची शरणागती केल्याविना जीवाला शिवाच्या पलीकडे जाता येत नाही. फार तर जीव प्रयत्नाने आपल्या स्वतःच्या शिवापर्यंत पोहोचते पण शिवाच्या पलीकडे अव्यवहार्य ब्रह्मापर्यंत श्रीगुरु पोहोचवतात. नानबाने 15 अध्यात म्हटलं आहे जीव वाढला 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 किती वाढतो वाढतो ब्रह्मेशाना परोते. वाढणे नाही जीवाते तेथून मरवते ब्रह्मची की. जीव वाढला वाढला तर ब्रह्मदेव होतो पण त्याच्यापुढे ब्रह्म होत नाही. ब्रह्म होण्याकरता श्रीगुरु लागतात. ब्रह्मदेव व्हावं का ब्रह्मच व्हावं ब्रह्मच व्हावं त्याकरता श्रीगुरु तेथपर्यंत पोहोचवतात. ब्रह्मदेवाचा शिव म्हटलं जातं पण त्या शिवाचेही गुरुत्व जिंके त्या गुरु ब्रह्माचे ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ अशा प्रकारचा होतो. तेव्हा ते स्वतः शिवाच्या पलीकडे गेले असतात म्हणून तुम्हाला देखील शिवाच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतात. म्हणून श्रीगुरु लक्षण करताना श्रीगुरु ब्रह्म नाही कारण ब्रह्म अव्यवहारी आहे श्रीगुरु व्यवहारी आहेत. ईश्वर नाही ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो श्रीगुरु सृष्टीतल्या जीवाचा उद्धार करतात. श्रीगुरु जीव नाही जीव रडत असतो श्रीगुरु स्वतः तर रडत नाहीतच पण जे रडतात त्यांचं रडणं थांबवतात. श्रीगुरु जड नाही जडात हालचाल होत नाही श्रीगुरूची हालचाल होते. श्रीगुरु शून्य नाही शून्यात कार्यकारित्व नाही. श्रीगुरु एक केवळ महत्त्वाचं कार्य करून दाखवतात जे कोणी करू शकत नाही जगात. महाराज ईश्वराकडे एक खातेवाटप झाली आहे तो जगाचं उत्पत्ती स्थिती संहाराचं कार्य करेल पण उद्धाराचं करू शकणार नाही. उद्धार होण्याकरता त्याला गुरुस्वरूपावर यावं लागेल. भगवंतांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली पण गुरुस्वरूपावर सांगितली आहे. हे उद्धाराचं खातं श्रीगुरूकडेच आहे आणि जगाच्या नियंत्रणाचं खातं ईश्वराकडे आहे. खातेवाटप ज्याचं त्याने काम करायचं कोणीतरी कोणाचं काम करू शकत नाही. श्रीगुरु हे जगाचं नियंत्रण करू शकत नाहीत आणि ईश्वर ईश्वराच्या स्वरूपात राहून उद्धाराचं कार्य करू शकत नाही. उद्धार करणं श्रीगुरूकडे आणि ईश्वर जगाचं नियंत्रण करणं ईश्वराकडे. जीवाने दोघांची सेवा करावी त्यांचा प्रसाद करून घ्यावाने मुक्त होऊन जावं हे जीवाचं कार्य शिवाचं आहे. कळेल तर पुष्कळ लोकांना काही कळत नाही महाराज ऐकतही नाहीत. सांगितलं तरी ऐकायची तयारी नाही. स्वतः बुद्धीला काही कळायचं नाही. मोठा प्रश्न असं बघायचा आहे. अर्थात सर्वापेक्षा श्रीगुरूचा अनावृत जगदुद्धारक असं लक्षण केलं पाहिजे. अनावृत आणि जगदुद्धारक हे लक्षण श्रीगुरूचं योग्य ठरतं. इथे नानबाई म्हणतात सामर्थ्याच्याने बिके जो शिवचे गुरुत्व जिंके. किती श्रेष्ठत्व आहे श्रीगुरूचं कळावं महाराज. श्रीगुरूचं श्रेष्ठत्व कळलं तरच मनुष्य श्रीगुरूची शरणागती करतो. ईश्वराचं महत्त्व कळलंच मनुष्य ईश्वराची शरणागती करतो. नतमस्तक सामर्थ्य कळलं पाहिजे महत्त्व कळलं पाहिजे त्यांचं स्वरूप कळलं पाहिजे. ते कळण्याकरताच आपले ग्रंथ आहेत. आत्मा आत्मसुख देखे अरिसा जिये. आत्मसुख पाहण्याचा आरसा म्हणजे श्रीगुरु आहेत. काय वर्णन करावं ज्ञानवर्णी महाराज श्रीगुरूचं. आत्मा आत्मसुख देखे. आत्मा म्हणजे जीवात्मा आणि तो आत्मसुख पाहतो कशात आरशामध्ये श्रीगुरुच्या आरशामध्ये. श्रीगुरूला आरसा म्हटला आहे जसं आपण आपलं मुख आरशात पाहतो. एकदा आपण आपलं आरसा पुढे घेऊन मुख निहाळून पाहिलं की आनंद वाटतो तसं श्रीगुरुरूपी आरशामध्ये आपलं आत्मसुख आपल्याला दिसतं प्रत्यक्ष घेता येतं. आत्मा आत्मसुख देखे देखे म्हणजे अनुभव घेता येतो. आत्मसुखाचा अनुभव घेण्याकरता श्रीगुरु आरसा. मुखाचा आनंद घेण्याकरता जसा पुढे आरसा आपण घेतो तसा आरसा म्हटला आहे.
आरसा हा स्वच्छ असतो, पारदर्शक असतो, तसेच ती गुण अनावृत आहेत. आत्मसुखापुढे वैषयिक सुख हे तुच्छ आहे महाराज. नित्यानंदापुढे आनंद तो कोण, विशेष सुख बाई बापुढे ते क्षीण. जिथे नैसर्गिक वैकुंठ साधन शेषाई त्रिकुट बोनव म्हटलं आहे. तुच्छ सुख आहे विषयातलं, मूळ सुख जे आहे ते आत्म्याचं स्वरूप आहे. सुखमस्य आत्मनोरूपम, सुख हे आत्म्याचं स्वरूप आहे आणि ते आत्मसुख पाहण्याचा अर्थ त्रिगुरु आहेत. काय उत्कृष्ट वर्णन आहे महाराज. आत्मा आत्मसुख देखील आरसा जी. आत्मसुख कधी प्रतिकूल होत नाही, नाश होत नाही. वैषयिक सुख आज आहे तो उद्या नष्ट होऊन जाईल, अनुकूल म्हणता म्हणता प्रतिकूल होऊन जात. पण हा दोष आत्मसुखात नाही आहे. विषयाची अनुकूलता नेहमी राहत नाही, सुख म्हणता म्हणता दुःख होऊन जातं. हे संस्पर्शजा भोगा दुःख होते अद्यंतवंत कौंते नतेश्वर मते बुधा. या बुधा सा नरमते म्हटलं आहे. अबुधा रमते, मूर्ख माणसं संसारामध्ये रमतात. जे सुख नष्ट होणार आहे आणि एका काळात अनुकूल असणार प्रतिकूल होणार आहे, त्या सुखाला काय महत्व आहे. वैश्विक सुखाने सुखाने सुखी होऊ नये, आत्मसुख ओळखावं आणि आत्मसुखाचा अनुभव घ्यावून तिथे स्थिर व्हावं. हे आत्मसुख आपल्याला अज्ञात स्वरूपामध्ये सुषुप्तीमध्ये मिळतं, योगी पुरुषा समाधीत मिळतं. दुःख राहत नाही, दुःखाचं बीज अविद्या राहते पण दुःख राहत नाही. पण श्रीगुरूच्या भेटीतलं दुःखही नाही, दुःखाचं बीजही नाही, असं मोक्ष प्राप्त आत्मसुख मिळाल्यानंतर मग ते प्रतिकूलही होत नाही, नष्टही होत नाही, असं सुख आहे. ज्या सुखाशी नाही नाश, ते सुख पायी हृदयात म्हटलं आहे. असा अविनाशी सुख आत्मसुख पाहण्याचा आरसा म्हणजे श्रीगुरू आहेत. आरशात पाहिलं तर आरसा दिसत नाही, आपण दिसतो. तसं श्रीगुरु पाहिल्यानंतर श्रीगुरुमध्ये आत्मसुख दिसत, आत्मसुखाची ओळख श्रीगुरुकडून होते. आत्मा आत्मसुख देखे देखे म्हणजे अनुभवात येतो, असं त्यांचं सामर्थ्य आहे. मला सांगतात सामर्थ्याचे निके शिवाचे वृत्त जिंके एक प्रकार आणि आत्मा आत्मसुख देखे आरसा जे. अशा प्रकारे या ओळीमध्ये दोन पैलू पाडून श्रीगुरूचं वर्णन केलं आहे. पुढे बोधचंद्राची या कळा विखुरली, एक वेळा कृपा पुण्याला करी जायचे. सुख जसं सांगितलं तसं ज्ञानाचं ज्ञान वेळा पुढे सांगतात. सातवी ओळी आहे बोधरूपी चंद्राच्या कळा विखुरली आहे. बोध म्हणजे ज्ञान, त्याच्या कळा वृत्तीच्या द्वारा अनेक विषय विखुरलेले आहेत, त्या एकत्र आणून दाखवतात. आत्मा सुखस्वरूप आहे तसं आत्मा ज्ञान स्वरूप आहे. आपलं ज्ञान वृत्तीच्या द्वारा विखुरलेलं आहे. घटज्ञान पटज्ञान मठज्ञान पदार्थामुळे ज्ञानात भेद होतो, प्रमात्यामुळे ज्ञानात भेद होतो, वृत्तीमुळे ज्ञानात भेद होतो, असं विखुरलेलं ज्ञान आपलं आहे. हे भ्रम आपला जात नाही डोक्यातलं की आत्मा ज्ञानस्वरूप कळत नाही. ज्ञानप्राय बोलतात आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारा वाटी. ही भ्रांती सुख पंचविषयात वाटतं आणि ज्ञान आपल्या वृत्तीमध्ये वाटतं, इंद्रियात वाटतं. इंद्रियात ज्ञान नाही, वृत्तीत ज्ञान नाही, ते जड आहे, अविद्याकार्य आहे. ज्ञानस्वरूप आत्माच आहे आणि सुखस्वरूप आत्माच आहे हे श्रीगुरु कडून कळतं. मग सुखाचंही ऐक्य आणि ज्ञानाचंही ऐक्य श्रीगुरुमुळेच होतं. हे ऐकून आपण आपली सुधारणा करून घ्यावी महाराज. विखुरलेलं ज्ञान एकत्र आणण्याचं कार्य फक्त श्रीगुरुकडून देतात. आपण आपलं ज्ञान विखुरत आपलं म्हणून रूपक केलं आहे. जसं चंद्राचा कला या आमुष्याला घटतात आणि पौर्णिमेला त्या एकत्र येतात. सोळा कला चंद्र आमोश्य संपल्यानंतर एक एक कला
वाढत जाते आणि पूर्ण पौर्णिमाच्या दिवशी असत्या दिवशी सगळं पूर्ण धुळाकडे युक्त असं चंद्र असतं, विपूर चांदणं पडतं. विखुरली एकवळा कृपा पुनिव, श्रीगुरुची कृपा हीच कोणी पौर्णिमा. ती कृपा पौर्णिमा काय करते तर विखुरलेलं जे ज्ञान आहे ते एकत्र आणते. जसं पौर्णिमेचा दिवस आला की सगळ्या चंद्राच्या कळा विखुरलेल्या एकत्र चंद्राजवळ येतात, तसं आपलं ज्ञान विखुरलेलं आहे. घटज्ञान, पटज्ञान, मठज्ञान, अनेक ज्ञान, ते आडनावच ज्ञान फक्त आहे, वृत्तीचंच अनेकत्व. आणि त्यामुळे ज्ञानात अनेकत्व वाटतं. ज्ञान एकरूप आहे, ते आत्म्याचं स्वरूप आहे. सुखाचा फसवा आणि ज्ञानाचा फसवा निघत नाही महाराज आपला परमार्थ करून सुद्धा. पुन्हा वृत्तीचं ज्ञान वाटतं, इंद्रियाचं ज्ञान वाटतं. इंद्रियातही ज्ञान नाही, वृत्तीतही ज्ञान नाही, ज्ञानस्वरूप आत्मा आहे. विषयात सुख वाटतं, बायकोत, मुलात, घरात, धनात, वेड्या आत्मा सुखरूप आहे. श्रीगुरुच्या कृपेने हे कळतं महाराज म्हणून पौर्णिमा म्हटलं आहे. कृपा पुनवेळा करी जायची, बोधचंद्राची कळा विखुरली या. कृपा पुन जयाची कृपा पुनवेळा एक वेळा करी, एक वेळा म्हणजे एकत्र करते, एक वेळा करी असा अन्वय आहे. चंद्राची कला हे चंद्रा भिन्न कोणत्या प्रकारचे नाही, फक्त विखुरतात कशामुळे ते प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी हे दिवस तिथी, त्यामुळे त्या कला विखुरल्या जातात. पौर्णिमा आली की पण एकत्र होतं. आमोश्याचा अगदी चंद्र आहे की नाही असं वाटायला लागतं, सगळ्या कला त्या लोपून जातात. संसारी माणसांचं असंच आहे, आमोश्य काही कुठे आमोशीची रात्रच असते, त्यांना काही कळत नाही, काही कळत नाही हेही त्यांना कळत नाही, ते समजावून सांगलं. योगी पुरुष त्याच्याखाली चतुर्दशीचा चंद्र समजावा, ज्ञानी पुरुष म्हणजे पूर्ण पौर्णिमेचा चंद्र, योगी पुरुष म्हणजे चतुर्दशीचा चंद्र, त्याच्याखाली उपासक त्रयोदशीचा चंद्र, कर्मठ त्याच्याखाली द्वादशीचा असा चंद्र, खाली खाली खाली. आणि संसारी म्हणजे तर अगदी काळकुट्ट अमोशाच. पौर्णिमेच्या दिवशी मात्र सगळ्या कला चंद्राच्या एकत्र येऊन टिपूर चांदणं पडतात. त्यामुळे श्रीगुरूची कृपारूपी ही पौर्णिमा जर आली तर सगळे ज्ञान एकत्र येतात. अहम ब्रह्मास्मी या ज्ञान सगळ्या ज्ञानाचा अंतर्भाव होतो महाराज. हे ज्ञान मिळवा, तुम्ही जगातले कितीही ज्ञानपदार्थाचे मिळेल तरी मोक्ष होणार नाही. आणि ज्ञानात अनेकत्व असल्यामुळे तुम्ही अनेक प्रकारचे ज्ञान मिळतले, कोणतं तरी ज्ञान मिळवायचं शिल्लक राहील. पण एक ज्ञान असं आहे अहम ब्रह्मास्मी महावाक्याच्या द्वारा होतं तर सगळ्या ज्ञानाचा अंतर्भाव होऊन जातो. आत्माच ब्रह्म आहे हे ज्ञान श्रीगुरु करून देतात. कृपा पुनवेळा करी जायचे महावाक्याच्या द्वारा ज्ञान होतं, श्रीगुरूच्या कृपेने होतं. आणि अहम ब्रह्मास्मी ज्ञान त्या ज्ञानाला सगळ्या मोक्ष प्रकारचा होतो महाराज. किती ज्ञानबाईची उत्कृष्ट सांगण्याची कला अशा प्रकारची महाराज. महाराज सांगतात कृपा पुनवेळा करी जायचे, जो भेटली याचे सवे पुरती उपायाचे धावे, पुरती गंगा सिरावी सागरीची. वेगवेगळे पैलू काढून वर्णन केलं आहे. ज्ञानामध्ये अनेक प्रकार सबकाचे आहेत. ब्रह्मज्ञान, प्रमाज्ञान, प्रमाज्ञानसुद्धा व्यावहारिक पदार्थाचं ज्ञान, महावाक्य ज्ञान, अहम ब्रह्मास्मी ज्ञान, ते आघवीची ज्ञाने केलेले स्वप्ने देशा वातुर्वेगाने अगदी म्हटलं आहे. आज्ञान तत्कारी ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान सह हे सगळं काहीही पण अहम ब्रह्मास्मी ज्ञानात बोलत नाही महाराज. अहम ब्रह्मास्मी ज्ञान इतकं श्रेष्ठ आहे की त्या ज्ञानामध्ये आज्ञान तत्कारी ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानासह अज्ञान निवर्तक अहम ब्रह्मास्मी ज्ञान वृत्तीज्ञान हे जाऊन जे उरतं ते स्वरूपभूत ज्ञान आहे. इथं जावं लागतं, अज्ञान जावं लागतं, ऐका, अज्ञान जावं लागतं, तत्कारी ब्रह्मज्ञान जावं लागतं, ब्रह्मज्ञानासह अज्ञान निवर्तक अहम ब्रह्मास्मी वृत्तीज्ञानही जावं लागतं.
मग स्वरूपभूत ज्ञान उरतं. सूक्ष्म ऐका महाराज, हे गेलं तरच मग स्वरूप ज्ञान उरलं समजायचं. इथे जे ज्ञानवर सांगतात, ज्ञानाचं एकत्र ज्ञान आणतात ते आत्मस्वरूपभूत जे ज्ञान आहे ते कसं स्वरूप आहे, तिथे काहीच राहत नाही. अज्ञान राहत नाही, ब्रह्मज्ञान राहत नाही, एवढंच काय. अज्ञान ब्रह्मज्ञानासह निवृत्त करणारं जे अहंब्रह्मास्मी ज्ञान ते सुद्धा राहू नये, व्हावं पण ते जावं, हे ज्ञानवाचं सांगणं अशा प्रकारचं आहे. तेव्हा स्वरूपभूत ज्ञानाची अनुभूती हीच ब्रह्मानुभूती आहे, आणि ती ज्ञान आपल्याला स्वरूपकडे सांगायची आहे. जसं सुखाचं सांगितलं, आत्मा सुखरूप आहे, विषयात सुख नाही, दृढ निश्चय करा, तसं पदार्थाचं ज्ञान किंवा इंद्रियाचं वृत्तीचं ज्ञान समजू नका, ज्ञानस्वरूप आत्माच आहे हे दृढ करा. पुढे ज्ञानोबा सांगतात, जो भेटली याची सवे पूर्ती उपायाचे धावे, प्रवृत्ती गंगा स्थिरावी सागरीची आहे. हा नवा पैलू अशा प्रकारचा आहे महाराज, जो भेटली याची सवे पूर्ती उपायाचे धावे. श्रीगुरूंची भेट झाल्याबरोबर साधकाची साधना करण्याची जी धाव असते ती संपते, साधना कुठपर्यंत असते. जवळी अर्जुना तो बोध भेटेना मनातवची या साधना भजावी लागे, ज्ञानेश्वरीत आहे. जोपर्यंत आपलं अहम ब्रह्मास्मी ज्ञान होऊन ब्रह्मानुभूती आली नाही तोपर्यंत सगळे साधन आहे. तृप्ती धारी जैसी साधने सरती अपैसी, आत्मतुष्टी तशी कर्मे नाही. परमार्थ असा करायचा तर परमार्थ संपवाही महाराज, आणि कर्तव्य संपल्यानंतर आयुष्य उरणं, त्याला म्हणतात कर्तव्याभाव जगणं. कोणतंही साधना करण्याचं कर्तव्य नाही, संसार करणं हे कर्तव्य नाही ती प्रारूढ आहे, आणि साधना करणं हे कर्तव्य आहे, आणि तेही पण संपावं, ते कर्तव्य पूर्ण करावं. कर्म उपासना योग ध्यान ज्ञान या सगळ्या साधना करायच्या, आणि या सगळ्या साधना करून जेव्हा कर्तव्य संपतं, फक्त आयुष्य उरतं, ते कृतार्थ जीवन असतं महाराज. जेवण झालं, आकंठ तृप्ती झाली, आकंठ जेवण होऊन तृप्ती झाली, आता सगळे संपवा, काही नको आता. तसाच प्रकार आहे, साधने सरती अपैसी, आत्मतुष्टी तशी कर्मे नाही. भेटली याची सवय पूर्ती उपायाची धावे, प्रवृत्ती गंगा स्थिरावी सागरीची आहे. श्रीगुरूची भेट झाल्याबरोबर आद्वित ब्रह्मज्ञान ब्रह्मसुखरूप आहे असं प्राप्त झालं असताना साधकाला कोणतेही उपाय करण्याची साधन करण्याची गरज राहत नाही. ह्या सगळ्या ज्या साधन आहेत ते दोष निवृत्ती करत आहेत महाराज, ब्रह्मप्राप्ती करता नाही. एक एक साधना करून एक एक दोष घालवायचे, कर्म करून मल घालवायचा, उपासना करून विक्षेप घालवायचा, ज्ञान म्हणून आवरण घालायचं. दोष निवृत्ती करताच सगळ्या साधनं आहेत, जसं औषध रोग निवृत्ती करतात तसं साधना दोष निवृत्ती करतात. आपण हॉस्पिटलमध्ये जातो रोग झाल्यानंतर, मग त्यावेळेला तिथे काय जात असतं, रोगच जातो, मिळत काही नसतं, तिथे जात असतं, पण ते जाणंही योग्य आहे. नुसतं रोग जात नाही, पाकिटले पैसे पण जातात ना, जाऊ द्या, पण रोग गेला महत्त्वाचा आहे. तसं साधना करून आपल्या दोष घालवायचे, श्रवण मनन निध्यासन सगळ्या साधना प्रमाण असंभावना प्रमेय असंभावना विपरीत भावना दोष घालण्याकरता आहेत. इथे परमार्थ मिळवायचं काय, साध्य आमचं मिळलं तर आमच्या जवळच आहे. आपण ज्ञानस्वरूप आहोत, आपलं ज्ञानस्वरूप आहे, मिळवायचं काय. ते विषय ज्ञानामुळे ते विखुरलं गेलं आहे. आम्हाला ज्ञानी व्हा ज्ञानी वाटतं, आम्हाला ज्ञान वाढवावं वाटतं, आम्हाला ज्ञानस्वरूप तुम्ही आहात, सुख भोगावं वाटतं, सुखरूप तुम्ही आहात. सुख भोगता काय, सुख तुमचं स्वरूप आहे. ज्ञान मिळविता काय, ज्ञान तुमचं स्वरूप आहे. हे कळलं तर, जसा अनुभव आला तर परमार्थामध्ये वेदांतशास्त्राचं श्रवण करून जर खरंच श्रीगुरूची कृपा झाली ना तर एकदम बदल होतो माणसाचा मार्ग, एकदम बदल होतो. म्हणून वृत्तीभाग्रामध्ये
एक पंक्ती निश्चित झालेली आहे, पूर्ववृत्तित्व हे नाही. कर्तृत्व भोक्तृत्वजन्य पूर्ववृत्तित्व हे नाही. मी कर्ता भोक्ता असं वाटण्याची जी पूर्ववृत्ती होती ती राहत नाही, बदल होतो. आणि बदल झाला तर प्रमाण झाला समजावा, नाही जर ऐसे ठेव ऐसे क्या उपयोग आहे. जो भेटलियाचे सवे तत्काल, भेटलियाचे सवे काही गोष्टी उशिरा होतात पण काही गोष्टी तत्काल. लग्न आहे तो मुलगा तत्काल होत नाही ना, 9 महिन्यामध्ये वाट पाहावी लागते. कोणतंही कार्य लवकर होत नाही, वेळ लागतो, वाट पाहावी लागते. पण एक गोष्ट अशी आहे सांगतो तुम्हाला की तत्काल होते, सूर्योदय होणं आणि त्याच क्षणी रात्रीचा अंधार जाणं किती वेळ लागतं, तत्काल. कालाचं व्यवधान नाही. ज्या क्षणी सूर्योदय होणं, सूर्योदया सरीसी रात्री पळून जायापैसे गेली देहांताच्या विद्येचा वेळ, त्याच क्षणी भेटली याची सवे. भेट झाल्याबरोबर श्रीगुरूचं सामर्थ्यच असं आहे. प्रति उपायाचे धावे, उपाय म्हणजे साधना, करण्याची धाव होती ती संपली, पुरती म्हणजे सरती. अर्थात प्रवृत्ती जी गंगा स्थिरावी सागरी जी, गंगा जशी धोधो वाहते आहे त्याची धाव कुठे थांबत नाही, कारण तिचं साध्य समुद्र आहे. गंगा आली समुद्रातूनच आणि जाते समुद्राकडेच, आणि समुद्रात गेली की समुद्र अस्तंगच्छंती. यथा नद्य संदमाना हा नामरूपे विहाय समुद्रे अस्तंगच्छंती तथा विद्वान नामरूपात विमुक्त हा परात्परम पुरुषोपय दिव्यम असं म्हटलं आहे. गंगा कधी सुद्धा समुद्राशिवाय स्थिर होत नाही. मोठमोठ्या शहरातून वाहते, क्षेत्रातून वाहते, पण थांबत कुठे नाही. ती थांबते एकच ठिकाणी समुद्रात. प्रवृत्ती गंगा स्थिरावी सागरी जी आहे. तसं मनुष्याचं जीवन हे फक्त ब्रह्मस्वरूपात गेल्यानंतरच थांबतं, तोपर्यंत सारखं प्रवाहितच आहे. कुठे जावं, वैकुंठात जा, कैलासात जा, कुठं मातीत कुठं दगडात जायचं जाते. देश वेश नव्हे माझा सहज फिरता आलो, करू सत्ता गवणावरी कुठे स्थिर म्हणतो आपण. स्थिरताच नाही आपल्या जीवनामध्ये, कुठंच नाही. जीव दशा आहे तोपर्यंत स्थिरता मुळीच नाही. आणि ब्राह्मी ज्ञानचा तर चंचलता धाव कोणते राहतच नाही. समाप्त आता कोठे धावी म्हणतो, हे चरण देखील या भागेला शिरगेला अवघात झाला. स्थिरता साचे घरी गाली जयाचे ज्ञानवर बोलतात. ब्रह्मस्वरूपाची भेट झाल्यानंतर आता स्थिरता होऊन जाते. प्रवृत्ती गंगा स्थिरावी सागरी जी, ज्या समुद्रामध्ये प्रवृत्तीरूपी गंगा स्थिर होते, श्रीगुरूची भेट होत नाही तोपर्यंत साधना करण्याची धाव असते शिष्याची. पण एकदा शिष्याने श्रीगुरू भेटले की साधना करण्याची धाव सगळी समाप्त होते. प्रवृत्तीसुद्धा न राहिली पाहिजे महाराज. श्रीगुरूची भेट झाली की ब्रह्मपर्यंत पोहोचले की निवृत्ती. निवृत्ती याचा अर्थ निर्वृत्तिक अवस्था. निवृत्ती वृत्तीशून्य अवस्था, निर्वृत्तिक अवस्था. प्रवृत्ती म्हणजे वृत्तीवर येणं, अनेक प्रकारची वृत्तीची धाव होणं, दुःख होतं त्यामध्ये. निर्वृत्तिक अवस्था ही किती महत्वाची लक्षात ठेवा. त्याला तुर्य अवस्था म्हणतात. तुर्य अवस्थेमध्ये गेल्यानंतर निर्वृत्तिक अवस्था, वृत्तीशून्य अवस्था असते. तरुण तर तुर्या लालन लीला श्रीगुरु वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराज श्रीगुरूचं वर्णन करतात. आमचे श्रीगुरु तरुण तुर्याचं सहज लीन पालन करतात. तरुण तर तुर्या, म्हातारी झाली तुर्या नाही, तरुण तर तुर्या तिचं लालन सहज लीन करतात. खरंच महाराज ज्ञानोबांनीच वर्णन करावं श्रीगुरूचं, आपण काय वर्णन करू शकतो. हे कळलं वर्णन तरी त्यांच्या कृपेने नाही तर कळणार सुद्धा नाही काय वर्णन केले त्याने. प्रवृत्ती गंगा स्थिरावी सागरी जी, श्रीगुरूपी समुद्र आणि त्यामध्ये शिष्याची साधना करण्याची जी प्रवृत्ती होती ती गंगा स्थिरावते. जयाचे ज्ञानवसरे दृष्टाले दृश्याचे मोहिरे. तो भेटत घेव सूर्या बहुरूपची हे 10वा पैलू आहे हा. जयाचे ज्ञानवसरे, श्रीगुरु भेटण्याच्या पूर्वी काय अवस्था असते आणि भेटल्यावर कशी होते हे ज्ञानपणे यावेळी सांगितलं आहे. ही 9वी ओवी आहे. जयाचे ज्ञानवसरे, अनवसरे म्हणजे भेट होण्याच्या पूर्वी.
द्रष्टा हा दृश्याकडे धावत होता. द्रष्टाली दृश्याचे मोहिरी, सारखी धाव माणसाची दृश्याकडेच असते. सकाळी उठल्यापासून जागर झाल्यापासून झोपी जाईपर्यंत आणि जन्मल्यापासून दृश्याकडेच ही धाव आहे. संसाराकडेच जास्त माणसाचा झुकता काटा आहे. परमार्थाकडे करायचं म्हणून करायचं. जन्म जन्माचे संस्कार विषयभोगाचे असल्यामुळे द्रष्टा हा दृश्याकडे सारखा धावतो. ते अनुकूल हो का प्रतिकूल हो, नष्ट हो का प्राप्त हो, धाव काही माणसाची थांबत नाही. सारखे धावतो विषयाकडे. श्रीगुरूच्या भेटीच्या अगोदर पूर्वस्थिती काय होती आणि नंतर दुसरी स्थिती, त्यांचे भेटीमध्ये काय स्थितीची प्राप्त झाली. प्रसाद जो भेटत भेटत खेळ, भेट झाल्याबरोबर सगळे बहुरूपचे हे ज्या बहुरूप दृश्यामध्ये धावत होता ते दृश्य समाप्त झालं. एकदा तुच्छ अनिर्वचनीय कळलं, आता पण धाव दृश्याकडे होत नाही. मिथ्याचे दोन प्रकार आहेत, एक तुच्छरूप मिथ्या आणि एक अनिर्वचनीय मिथ्या. साधकाला अगोदर अनिर्वचनीय मिथ्या करावं आणि नंतर पुढे त्याला तुच्छरूप मिथ्या करावं. तुच्छरूप म्हणजे अत्यंत अभाव, वंद्यापुत्र सशशंग बागुल अपुष्प तुच्छरूप मिथ्या, रज्जू सर्प शुक्रे सानुपुरुष अनिर्वचनीय मिथ्या. हे त्याला चांगलं कळलं ना, त्याची दृश्याकडे धाव होतच नाही. बहुरूप म्हणजे दृश्य, धाव होतच नाही. शेणाचं सीताफळ कळलं की मनुष्य कधी त्याला हात लावणार नाही. विषयाचं स्वरूप त्याला चांगलं कळलं आहे, तो कधी विषयात हात घालीत नाही. विषयान विषवत त्यज म्हटलं आहे. विषय रांधिले रस होय, ते जेवणाला ठाव्य होय, तो ताटे सांडून ज्या परी विषमिश्रित अन्न कळलं तर ताटवण ताटकी उठून जातो महाराज. कधी जेवणार नाही, 7 दिवसाचा उपवासला जेवणार नाही, माहिती आहे मरण येतात. तसं विषय तुम्ही भोगलं की दुःख होणार आहे. हे देखा पण बळगा कहा देतात. माणसं दर्शनी सुख पाहतात पण त्याचा परिणामी दुःख हे पाहत नाहीत, म्हणून माणसं संसाराकडे धाव घेतात. दर्शनी सुख आहे पुष्कळ ज्ञानेश्वरीमध्ये आहे, गीतेमध्ये सांगितलं आहे. या तदग्रे अमृतोपमा म्हटलं आहे. सात्विक सुखाचं वर्णन करताना सांगितलं अग्रे अमृतोपमम परिणाम ए विषमी व तत्सुखम राजसंस्मृतम. अग्रे अमृतोपमम परिणाम ए विषमी व माणसाने परिणाम पाहत जावा. वरवर चांगले समजून त्याला महत्व नाही. आपात रमणी म्हणतात त्याला. सगळे विषय असे आपात रमणी आहेत पण परिणामी दुःख देणारे आहेत. जन्मनाचं दुःख आहे, त्रिविध दुःख आहे हे बघा. म्हणून नारायण सांगतात जयाचिनी अनवसरे, भेट होण्याच्या अगोदर द्रष्टा दृश्याकडे धावत होता. भेटत खेळ सरे बहुरूपती हे. जो द्रष्टा अनेक दृश्याकडे धावत होता तो द्रष्टा श्रीगुरूची भेट झाल्याबरोबर हे बहुरूप संपून जातं. ज्ञानेश्वर महाराजांनी बहुरूप शब्द दिला आहे. जग म्हणजे काय? बहु जग आहे से बहु नावे बहु भावे भावना. अनेकत्व म्हणजे जग आहे आणि एकत्व हे ब्रह्माचं स्वरूप आहे. अनेकत्व हे द्रष्ट्याला जास्त आवडतं कुठपर्यंत श्रीगुरूची भेट होत नाही तोपर्यंत. एकदा श्रीगुरूची भेट झाली की महाराज सांगतात मग बहुरूपाची सरे संपून जात आहे. मिथ्या म्हणलं काय? अत्यंत म्हणजे अर्थ एकच आहे. अजातवादात अत्यंत अभाव सांगितला जातो आणि विरतवादात मिथ्या सांगितलं जातं. पण मिथ्या म्हणजेच अत्यंत अभाव, त्याचा प्रदर्शन अत्यंत अभाव जातो. नाथांचं एक भारूड आहे, 3 रुपये त्यात 2 खोटे एक चालीस ना, म्हणजे काय? दोन्ही 3 खोटी अर्थ अर्थ आहे. हे चाल ढकलीची भाषा आहे म्हणतात याला. एका माणसाला 4 मुलं होती, पाहुणे आले बघायला. विचारलं त्याने मला मुलं किती आहे, म्हणजे 4. लग्न कोणाकोणा झाले?
चौघाचे धन्य होते, पण त्यांनी चौघं धन्य म्हणलं नाही. दोघांचे व्हायचे आणि दोघांचे करायचे, करायचे व्हायचे असा अर्थ काय झालं नाही, सरळ म्हणणं तसं म्हणणं नाही. तसं मिथ्या म्हटलं काय आणि अत्यंत अभाव म्हटलं काय अर्थ एकच आहे. अत्यंत अभाव लवकर पटत नाही, दिसतं ना, मग अत्यंत अभाव पटत नाही, बरोबर आहे भाव अनिवचनीय मिथ्या आहे. आहे म्हणलं काय, मिथ्या आहे म्हणलं काय, नाही म्हणलं काय अर्थ एकच आहे. बहुरूपाची सरे उरे का सरे सरे, आभास मात्र असल्यामुळे ते सरे. जो लपणीच्या कदा आभास नाही मग सरे, प्रगट लागला असू करी सरे, हे सरणार आहे सगळं महाराज. अविद्या आणि अविद्या कार्य हे सगळं सरणार आहे, आणि अद्वितीय ब्रह्म मात्र ते उरलंच आहे. दुजे खंडे जरी उरला तो अवघा हरी, कळला तो हरी का दिसला तो हरी का उरला तो हरी, उरला तो हरी. बहुरूपाची सरे काय शब्द ज्ञानब्रांचे आहेत, जो भेटल्याबरोबर भेटत खेळ. याला उदाहरण आपल्या अनुभवाचं, आपण जेव्हा झोपतो स्वप्न पाहतो, अनेक स्वप्नामध्ये पण असं दिसतात, गिरी नदी समुद्र वाटेल ते दिसतात, जाग झाल्याबरोबर सगळे स्वप्न सरे. एकही त्यातला बऱ्याच राहत नाही. तसं श्रीगुरूची भेट झाल्याबरोबर अपरोक्ष अभिन्नत्वाने ब्रह्मानुभूती आल्यानंतर मग हे बहुतच कुठे संपरी सरे. जयाचे ने अनवसरे, भेट होण्याच्या अगोदर द्रष्टा दृश्याकडे सारखा मोहिरे म्हणजे धावत होता, समोर धावत होता. पण भेटत खेळ सरे बहुरूपाची, हे संसारिकाची धाव जास्त संसाराकडे असते, मुमुक्षुची तेवढी धाव नसते, सिद्ध पुरुषाचं मुळीच नाही. कळलंय त्याला काय ठाऊकच आहे संसार दुःखाचा, चेतीशेण्याचा भाऊ नाही. पुढे ज्ञानराय सांगतात, अविद्येची आडवी नाही, अविद्येचे काळवखे. सुबोध सुबुद्धीने पाके शीतले प्रसाद की जयाचे ने. अविद्यारूपी काळोखी रात्र ते श्रीगुरूची प्रसन्नतारूपी शीतल सूर्योदय झाला तर आत्मज्ञानरूपी सुदिन त्याला प्राप्त होतो. काळोखी रात्रच सुदिन होते. अविद्येचे काळवखे, अविद्येला काळोखी रात्र म्हटलं आहे. स्वबोध इथे स्वशब्द असा आत्मा, त्याचा बोध ब्रह्मबोध आत्मबोध हा सुदिन आहे, आपल्या जीवनात तो उजळावा. अविद्येची काळोखी रात्र जावी आणि स्वबोधाचा आत्मबोधाचा सुदिन उगवावा, भाग्यवान समजावा महाराज. हा सूर्य किती वेळा उगवला तरी स्वबोध उगव हा सूर्योदय होणार नाही. श्रीगुरु वाचून हा सूर्य उगवतो पण अस्ताला जातो, पण स्वबोध सूर्य जर उगवला तर तो असतानाही आता एकाची मोहरा म्हटला आहे, उदो अस्ताचे असे आडनाव नाही. उदय होतो पण अस्त होणारच नाही. अविद्येची काळोखी रात्र ही गेली पाहिजे आपल्या जीवनातून. कळत नाही कळत नाही कळत नाही, अंधारी रात्र ही. स्वबोध सुदिने फाके, सुदिन दिवस सगळे सारखेच असतात पण सुदिन दुर्दिन काय. त्या दिवशी जी घटना चांगली घडली तर सुदिन म्हणतो आपण, आणि वाईट घडली तर आपण दुर्दिन म्हणतो. सुदिनाचा दिर्दिन आभाळी की जे म्हटलंय, सूर्याच्या आड आभाळ की ते दुर्दिन समजतात शास्त्रामध्ये. दसऱ्याचा दिवस सुदिन, पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा म्हटलं सुदिन. त्या घटनेवर अवलंबून दिवसाच्या, ज्या दिवशी जी घटना घडली त्यावर तो सुदिन आणि दुर्दिन ठरतो. तसं अविद्येची काळोखी रात्र जायला पाहिजे आणि स्वबोध हा सुदिन उदयाला यायला पाहिजे. आत्मबोध ब्रह्मबोध असावा. प्रस शीतले प्रसादारके जयाचेनी, जयाचेनी शीतले प्रसादारके.
दयाचे आणि शीतली प्रसाद अर्के. शेगुळीचा प्रसाद म्हणजे कसा आहे, शीतल, आणि अर्क म्हणजे सूर्य. सूर्य कधी शीतल असतो का? चंद्र शीतल असतो, सूर्य प्रखर प्रकाशमान असतो. पण ज्ञानोबांनी इथे सुधारून उपमा दिली आहे, जयाचेनी शीतले प्रसाद अर्के. शेगुळीचा प्रसाद हा शीतल आहे, अर्थात हाच कोणी सूर्य. सूर्याशिवाय रात्र जाऊ शकत नाही म्हणून रात्र म्हटले. अविद्येची काळोखी रात्र आहे आणि ती जगल्यानंतर स्वभाव सुधीन उदयाला येतो, पण मात्र त्याला सूर्याची गरज आहे. आपण दिवे लावतो रात्री, प्रकाश होतो, पण मात्र रात्र राहून प्रकाश होतो. पण सूर्यानंतर रात्रीसह अंधार जाऊन प्रकाश होतो. शीतले प्रसाद अर्के, जयाच्याने प्रसाद रूपी शीतले अर्के, स्वबोधक सुमुदने फाके, आणि अविद्येचे काळोखे जाय. ते राहतच नाही. रात्रीचा आणि दिवसाचा प्रबल विरोध आहे, अंधाराचा आणि प्रकाशाचा प्रबल विरोध आहे. तमक प्रकाश विरोध स्वभाव हे म्हटलं आहे. अंधार असेल तर प्रकाश नाही, प्रकाश झाला की अंधार राहत नाही. हजारो वर्षाचा भोग त्यातला अंधार जरी असला तरी प्रकाश केला की तो नाहीसा होऊन जातो. प्रकाश नाहीसावतो याचा अर्थ, अंधार नाहीसावतो याचा अर्थ, तो अंधार प्रकाश रूपच होऊन जातो, वेगळा राहतच नाही. तसं कितीतरी जन्मोजन्माचा आम्हाला हा अविद्येचा अंधार, एका जन्माचा नव्हे जन्मोजन्माचा, त्या अविद्या आमच्या पाठीमागे लागली आहे. पाय हातपाय धुवून सोडतच आमचं पिच्छा. पुष्कळ तुम्ही पोथ्या वाचा, काही वाटेल ते करा, प्रयत्न करा, साधना करा, ती आपला गळा सोडायला तयार नाही. फक्त श्रीगुरूची कृपा व्हायला पाहिजे, कृपा प्रसाद. जर त्यांचा कृपा प्रसाद झाला तर मी राहू शकत नाही. काय उत्कृष्ट वर्णन निर्माण केले, 11 पैलू पाडलाय ह्या, असे 19 पैलू आहेत. अविद्येचे काळवखे, स्वबोध सुबुद्धीने फाके, शीतले प्रसाद अर्के, जयाचेनी. अविद्येला अंधाराची उपमा दिली नाही, रात्रीची दिली आहे. कारण अंधारामध्ये काय आहे, आवरक शक्ती आहे पण विक्षेप शक्ती नाही. रात्र मात्र काय करते, आवरक शक्ती आहे रात्रीमध्ये आणि विक्षेपही निर्माण करते. रात्रीमध्ये 2 शक्ती आहेत, तसं अविद्य 2 शक्ती आहेत, आवरण आणि विक्षेप. म्हणून अविद्य रात्रीची उपमा द्यावी, अंधाराची देऊ नये. अंधारामध्ये फक्त दिसत नाही एवढंच, विक्षेप काही निर्माण होत नाही. पण रात्र जर असेल तर रात्रीच्या वेळेला चांदण्या उगवतात, हे विक्षेप अशा प्रकारचं आहे. रात्रीच्या वेळेला कोले हिंस्र पशु बाहेर पडतात, विक्षेप आहे. झाकते तर खरंच रात्र, पण पुन्हा विक्षेप शक्ती आहे. आणि अविद्यासुद्धा आवरण विक्षेप शक्ती म्हणून असल्यामुळे त्याला अंधाराची उपमा न देता रात्रीची उपमा द्यावी. काळोखी रात्र अविद्येची. महाराज सांगतात सीधारी प्रसार के जयाचेने. म्हणून नाणबाई सांगतात सूर्योदयासरशी रात्रीपर्यंत जायापैकी गेली ध्यानताची अविद्ये जावे. सुदिनाने अविद्या नष्ट होत झाली नाही, तद्रूप झाली. अंधार प्रकाशरूप होतो. रज्जुज्ञानाने रज्जुरस भासल्या सर्प रज्जुरूप होतो. तसं अधिष्ठानाच्या अज्ञानाने भासलेली कल्पित वस्तू अधिष्ठान ज्ञान झालं की ती अधिष्ठान रूपच होत असते. म्हणून अविद्यानिवृत्ती ही घटनिवृत्तीसारखी नाही, आणि ब्रह्मज्ञान हे घटज्ञानासारखं नाही. कारण घटज्ञानात त्रिपुटी उरते, ब्रह्मज्ञानात त्रिपुटी संपते. घटज्ञान घटज्ञानिवृत्तीमध्ये खापऱ्या उरतात मागे, अविद्यानिवृत्त मागे काय उरतं, प्रेत पडत नाही, तिचं मागे काही उरत नाही. तेव्हा घटाचा सान्वय नाश म्हणावा आणि अविद्येचा निरन्वय नाश, मागे काही शिल्लक न राहणं, निरन्वय नाश आणि सान्वय नाश असे शब्द शास्त्रामध्ये. ज्ञान प्रकाश पाहिल मो अंधकार जाईल म्हटलं आहे. होतो अज्ञानाच्या अंधारा, वसंतीचे जन्म ओहरा, तो ज्ञान प्रकाश मंदिरा तो आणि रे. अर्जुनाची भाषा आहे त्या व्याध्यामध्ये. अज्ञानाच्या अंधारात कितपत होतो देवा, तो ज्ञान प्रकाशात मला आणला आहे. स्वबोध सुधीने भाके, श्रीगुरूच्या कृपेने ज्ञान प्रकाश होतो महाराज, अनाविद्येचा काळोख जाऊ शकतो.
आपल्या जीवनामध्ये हे व्हायला पाहिजे. प्रयत्न करा, श्रीगुरूचे पाय धरा, शरणागती करा, सर्वस्व वाहून जा श्रीगुरूला महाराज. हे होतंय जया चेने कृपा सल्ली जीव हाठावरी पाखाळी शिवपणे अंगी शिवपणे ओवळी अंगी नलावी. अकरावी ओवी आहे जयाचेने कृपा सलिली. एक एक वेगळेवेगळे पैलू पाडले आहेत. हा बारावा पैलू आहे जयाचेने कृपा सलिली. सलील म्हणजे पाणी, कृपारूपी पाणी. मागच्या मध्ये कृपा ही सूर्य म्हटलं आहे, अर्क सूर्य म्हटलं आहे. प्रसाद श्रीगुरूचा प्रसाद म्हणजे अर्क म्हणजे सूर्य म्हटलं आहे. आता इथे सलील म्हणजे पाणी म्हटलं आहे. आणि पाणी म्हणजे दुसरं पाणी नाही, गंगेचं पाणी निर्मळ असतं, शुद्ध करतं, पवित्र करतं. जयाचेने कृपा सलिली कृपारूपी शुद्ध गंगेचं पाणी काय करते, जेव्हा हा ठावे पाखाळे पाखाळे प्रक्षाळे त्याचा अपवृष्ट रूप पाखाळे झाले. मराठी भाषेमध्ये असे अपवृष्ट रूप होतात. प्रक्षाळ पूजा हे खरं शब्द आहे. पांडुरंगाची पूजा वारी संपल्यानंतर प्रक्षाळ पूजा होते, पाक्काळ पूजा म्हणतात. पाक्काळ पूजा कधी आहे, पाक्काळ पूजा अपभ्रष्ट शब्द अशा प्रकारचा आहे. पाखाळे प्रक्षाळी त्याचं अपभ्रष्ट पाखाळे झाले. जयाचेने कृपा असलेली ज्या श्रीगुरूची कृपारूपी पाणी काय करतं, इतकं शुद्ध करतं जीवाला की जीव हा ठावरी पाखाळे, जो इतका शुद्ध होतो हा ठावरी, इथपर्यंत तो शुद्ध होतो, निर्मळ होतो, पवित्र होतो. जे म्हणजे कारण शिवपण हे अंगी ओवळे अंगी लागली. शिवाचा शिवपणाचा ओवळा आहे, त्याच्या पलीकडे त्याच्याही पेक्षा शुद्ध होतो. शिवपण ही ओवळे अंगी नलवी. नानुभाई शिवाला ओवळं म्हणतात. आता सवळ ओवळं करायची मोठी पंचायत आहे. आता सगळं सवळं झाले, गोळच काही राहिले नाही. पूर्वीच्या काळात कळत होतं सवळं ओवळं, आता ब्राह्मणाला सवळं कळत नाही. बाकीचा काय प्रश्न आहे, आणसूर पणसूर तर कळतच नाही. देवपूजेकरता पाणी आणसूर पाहिजे. आणसूर कशाला म्हणतात, गुरुजीने सांगितलं आम्हाला ते काय कळलं असतं. ज्या पाण्याचा वापर इतर कोणत्याही कार्याकरता न घेता देवपूजेकरताच घेतलं जातं त्या आणसूर पाणी म्हणतात. अन्य कार्याकरता घेतली पणसूर झालं. सवळं ओवळं विटाळ सवळं ही भाषा आता बोलायची नाही. सगळं सवळं आता जयाचेने कृपा असलेली जीव हा ठावरी इथपर्यंत तो शुद्ध होतो. ज्ञानबाई सांगतात पवित्र होतो. पाखाळे शिवपणे ही ओवळी अंगी नलवी. शिवाचा शिवपणा ओवळा आहे. कथ शिव हा सोपाधिक आहे आणि ब्रह्मणि रूपाधिक आहे. उपाधीचा विटाळ होतो महाराज. देहाची उपाधी, इंद्रियाची उपाधी, मनाची उपाधी, कोणती उपाधी चैतन्यात आली की विटाळ झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी शिवाला ओळ म्हटलं आहे. शुद्ध ब्रह्मामध्ये शिवपणा मायोपाधीमुळे आला आहे. ब्रह्माला ब्रह्म नाव सुद्धा आहे त्या मायेमुळेच आलं आहे. शिवाचा शिवपणा सुद्धा ब्रह्माच्या ठिकाणी माय उपाधी मिळाला आहे. माय शुद्ध सत्व प्रधान आहे पण तरी उपाधी विटाळ करते. विटाळच्या बाईचा हात लागला तर विटाळ झाला का, पदर लागला तरी विटाळ झाला. अरे पदर लागला तरी विटाळ होतो, हात लागला तर हातच लागतो. विटा म्हणजे विटाळच. तसं शुद्ध शिवामध्ये शुद्ध ब्रह्मामध्ये शिवपणा मायोपाधीमुळे येत असल्यामुळे ज्ञानपणे त्याला विटाळ म्हटलं आहे. ते सुद्धा जीव अंगाला लावून घेत नाही इतका शुद्ध होतो. अविद्या उपाधी आपली आहे, मायोपाधी ईश्वराची आहे. दोन्ही उपाध्या सोडून निरुपाधिक ब्रह्मस्वरूपापर्यंत श्रीगुरु त्याला पोहोचवतात. म्हणून म्हटले जयाचे निकृपा सेल्ले जीव आठावरी पाखाळे शिवपणही ओविळे अंगी नलरी. शिवाचा शिवपणा ओळपणा ओळा ह्या प्रकारचा आहे. कारण अव्यवहार्य असणाऱ्या ब्रह्माला ते व्यवहार्य बनवते. हा विटाळ झाला आहे. श्रीगुरु मात्र मायारहित अशा प्रकारचे आहेत.
मायेवरची झाली आहे बाबा, माया गर्जित असे शिवगुरु असतात आणि शिव हा मायोपाधिक आहे, मायोपाधिक शिव बोली देते, त्यामुळे विटाळ म्हटलं आहे। हा ठावरी पाकाळे शिवपणे अंगी वेगळी अंगी नलवी अंगाला लावून घेत नाही। जिथे शिवाचा शिवपणा ओवळा आहे तर जीवाचा जीवपणा काय सोळा आहे सांगा, मग जीवपणा ठेवायचा का सोडायचा आता सांगा, तुम्हीच विचार करा। जिथे शिवाचा शिवपणा सुद्धा ओवळा ठरतो तर जीवाचा जीवपणा काय सोळा आहे। नाशे जीवपण भवरोग, जीवपणा सुद्धा जीवाचा राहू नये, शिवाचा शिवपणा राहू नये। ही सगळी उपाधीमुळे वाच्यता होते, उपाधीमुळे दोष लागतो। हा पांढऱ्या कपड्याला चिखलाचा डाग लागतो तसा उपाधीचा हा विटाळ होतो। नाही त्या विटाळ अखंड सोवळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या, जाणीवेची उपाधी नसावी, नेणवीची नसावी नसावी। हे उपाधी आहे, जाणीवेची उपाधी आहे, मी शहाणा मी ज्ञानी उपाधी आहे ती। मी अज्ञानी म्हणणं जितका विटाळ आहे, मी ज्ञानी म्हणणे तितकाच विटाळ आहे। कळलं पाहिजे महाराज, ज्ञाना ज्ञानातीत स्वयंप्रकाश ज्ञान हे माझं स्वरूप आहे अशी अनुभूती असली पाहिजे। शिवपणे ओवळे अंगी नलवी, इतका शुद्ध होतो, निर्मळ होतो, पवित्र होतो महाराज सांगतात। जेव्हा हा ठावरी पाखाळे शिवपणे ओवळे अंगी नलवी, कोणती उपाधी त्यात ओवळेपणा आहे, निरुपाधिक हे सोळं असं प्रकाश आहे। ब्रह्मात्मक ज्ञानाने हे सगळं विटाळ निघून जातो महाराज। श्री गुरु काय करतात, ब्रह्मात्मक ज्ञान करून देतात आणि त्या ज्ञानामध्ये सगळा उपाधीचा विटाळ निघून जातो आणि मनुष्य सोवळा होतो। आता ए सोवळे झाली त्रिभुवन विषम ध्वनी सांडियले, विषमता कुठे राहत नाही, ब्रह्मात्मक प्रतीती येते, विटाळ निघून गेला आहे। जयाची कृपा असेल जीवा ठावली पाकाळी, जीवपण अंगी नलवी, खरा सोळेपणा काय आहे, मी आत्मा ब्रह्म असा निश्चय करणं हा खरा सोळेपणा अशा प्रकारचा आहे, कोणती उपाधी राहत नाही। पुढे ज्ञानराय सांगतात, बारावी उभी आहे, जयाची कृपा तुषारे परतल्या विद्येचे मोहिरे परिणामी अपारे बोधामृते। ज्या श्री गुरुच्या कृपा तुषाराने कृपा सलिले वर आहे, अकरावीमध्ये दयाचने कृपा सलिले। आम्ही थोडा वयांचा बदल केला आहे कारण मध्यंतरी दोन तीन दोन वया जे आले आहेत त्या श्रीगुरूच्या वर्णनाला थोडा विसंगत वाटतात त्या आतमध्ये, त्या पुढे घेतल्यात आम्ही दोन वया आणि ही ओवी जोडून घेतली आहे। दयाचने कृपा तुषारे परतल्या विद्येचे मोहिरे, काही ग्रंथामध्ये ही 13वी उभी असेल, 14वी उभी असेल, पण आम्ही हे जोडून घेतलं आहे। वर्णन म्हणजे वर्णनच, मध्यंतरी कशाला पाहिजे ती दोन वया, पुढे घेतल्या आहेत आम्ही, त्या सोडल्या नाही, त्या आहेत पुढे येणार आहेत। दयाचने कृपा सलिले म्हणजे पाणी, आता इथे पाण्याचा तुषार त्याच्यापेक्षा अगदी बारीक असतो तुषार। कृपा सलिले वर म्हटलं आणि कृपा तुषार खाली म्हटलं, काय होतं त्या कृपा तुषाराने, वर म्हटलं हा ठावरी पाखाळे इतका तो शुद्ध होतो, आता म्हणतात परतले अविद्येचे मोहिरे, अविद्या जीवाच्या अंगावर जी चाल करून येत होती, आक्रमण करून येत होती, ती एकदम परतली नुसत्या श्रीगुरूच्या कृपा तुषाराने। काय सामर्थ्य आहे, कृपा तुषारे तुषार लागला तर, आणि त्या अविद्येचा परिणाम बोधामृतामध्ये होतो, परिणामे अपारे बोधामृते, बोधामृते परिणामे अपारे बोधामृते, अपारे हे बोधामृताचं विशेषण आहे, अपारे बोधामृते परिणामे, त्या अविद्या अपार बोधामध्ये परिणत होते, निवृत्त होते शब्द नाही, परिणत होते। नुसता कृपेचा तुषार लागला तर काय सामर्थ्य शब्द काय आहे, दयाची कृपा तुषारे
वर सांगितलं इतका शुद्ध होतो की त्याला शिवपणाचं अंगाला लावून घेत नाही. आता सांगतात नुसता तुषार जरी लागला तरी अविद्येचे मोहरे पडतले. इतकी जबरदस्त अविद्या महाराज हे लवकर जात नाही, पण श्रीगुरुची कृपाचा नुसता तुषार लागला तर मात्र अविद्या राहत नाही. अविद्या नावस्थित आहे, न विद्येते या सावी अविद्या. अविद्या ते विद्यमानच नाही, ते स्वतः सांगते अविद्या येणे नावे. मी विद्यमानाची नव्हे अविद्या स्वभाव सांगत असे, ती सांगायला लागली मी नाही. अविद्या त्या शब्दातच अर्थ आहे, जी विद्यमान नाही ती अविद्या. माया उलट करा, या मा सा माया, या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, संस्कृत शब्द आहे. परतले अविद्येचे मोहिरे, जी जीवाच्या अंगावर चाल करून येत होती, आक्रमण करीत होती. परतले अविद्येचे मोहिरे, परिणामी अपारे बुधामृते. श्रीगुण उपदेशला जो अपार ज्ञानामृताचा वर्षाव, परतली बोधामृते. बोधाला अमृत म्हटलं आहे का, तर ब्रह्मात्मैक्य बोध, बोध म्हणजे कोणता तरी बोध नाही, ब्रह्मात्मैक्य बोध तो अमृत तुल्य अशा प्रकारचा आहे. का तर मनुष्य त्रिकालाबाधित सत होतो, अमर होतो, अमृत स्वरूप होतो. सोमृतत्वाय कल्पते म्हटलंय गीतेमध्ये, सहा अमृतत्वाय कल्पते. बोधामृते परिणामे परतले अविद्येचे मोहिरे, किती महत्वाचं कार्य श्रीगुरु घडतं हे लक्षात यावं महाराज या उभ्या वाचून. परिणामी अपारे बोधामृते, बोधाला अमृत म्हटलं आहे अर्थात अमृत हा अमर करतं. तसं मनुष्य ब्रह्मात्मक ज्ञानाने त्रिकालाबाधित सत स्वरूपाची अनुभूती येते, स्वयंप्रकाश ज्ञानाची अनुभूती येते, परमानंदाची अनुभूती येते. जीवावर ही अविद्या आक्रमण करते, दुःखात ढकलून देते, जन्माचा फेरा फिरवते. दिसत तर नाही, एक अदृश्य ती अविद्या आहे, पण मात्र त्रास फार देते, अतिशय त्रास देते महाराज. अविद्या फार त्रास देते, त्रास आपल्याला ती कळतही नाही, दिसतही नाही, वाटत नाही आपल्याला, खूप त्रास देते. आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक अनेक प्रकारचे दुःख देणारी ही अविद्या अशा प्रकारची आहे. म्हणून परतले अविद्येचे मोहिरे, परिणाम अपारे तुषामृते, हा तेरा पल्पिल अशा प्रकारचा आहे. वेद्या देता मिठे वेद कोई सुये पोटी, तर नव्हेची उसटी दिशी जयाची. नारायणपरा म्हणतात हे 14 पैलू आहे. साधकाने ब्रह्मस्वरूप श्रीगुरूला ज्ञेयरूपाने मिठी मारली की त्या ज्ञात्या साधकाला ते पोटातच घालतात. म्हणजे काय, श्रीगुरूला ज्ञानाचा विषय या रूपाने पाहिले असताना ज्ञात्याचं ज्ञातत्व जाऊन श्रीगुरूप्रमाणे रूपाधिक ब्रह्मच होतो. की ज्ञाता ज्ञेयभाव राहतच नाही, मी जाणणारा ज्ञाता आणि जाण्याचा विषय तो ज्ञेय, की त्रिपुटी जोपर्यंत अविद्या आहेच, त्या अविद्येमुळेच ही त्रिपुटी आहे. अविद्या कारण आहे आणि त्रिपुटी जरा कार्य, तिचं कार्य अशा प्रकारचं आहे. श्रीगुरूच्या कृपेने ज्या मनुष्याला ब्रह्मात्मके बोध होतो तेव्हा अविद्याच राहत नाही, तर ही त्रिपुटी कुठे जाणार. जीवनमुक्ताला त्रिपुटी असते पण बाधित रूपाने, आणि विद्यामुक्ती त्रिपुटीच राहत नाही, हे लक्षात यावं. त्रिपुटी राहत नाही विद्यामुक्तीमध्ये, बाधित रूपाने त्रिपुटी राहते जीवनमुक्तीमध्ये. सगळा व्यवहार त्रिपुटीने होतो. त्रिपुटी याचा अर्थ तीन पुट आत्मस्वरूपावर, एक अंतकरणाचं पुट, वृत्तीचं पुट आणि पदार्थाचं पुट, याला त्रिपुटी म्हणतात. पदार्थाचं पदार्थाचं पुट म्हणजे दृश्य, अंतकरणाचं म्हणजे द्रष्टा, आणि वृत्तीचं पुट म्हणजे दृष्टी. द्रष्टा दृश्य दृष्टी, प्रमाता प्रमाण प्रमेय, ज्ञाता ज्ञान ज्ञेय. ही त्रिपुटी जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत आहे. अविद्या गेली की त्रिपुटी राहत नाही, म्हणजे बाधित तरी होते नाही तर अत्यंत बाजरी होतो. म्हणून वेद्याधिता मिठे वेदक विषय पोटी, वेद्य आणि वेदक, वेद्य म्हणजे विषय आणि वेदक म्हणजे त्याला जाणणारा वेदक. श्रीगुरूला मिठी मारल्याबरोबर ते श्रीगुरू काय करतात, वेद्य म्हणजे श्रीगुरू घ्यायचे इथे,
ते श्रीगुरुने साधकाला साधकाने त्या श्रीगुरुला मिठी मारल्याबरोबर वेदोक म्हणजे त्याचा जो अंतकरण विशिष्ट चैतन्यपणा होता काढून टाकला. पोटी पोटी त्याला पोटाचं घालतात. जर आपल्यापुढे ताट वाढलं अन्न देवाला वाढलं तर मग आपण अन्न पोटात घालतो तसं श्रीगुरु काय करतात. श्रीगुरुला या शिष्याने मिठी मारली की एकदम त्याला आपल्या पोटात घालतात याचा अर्थ त्याचा जीवभावच काढून टाकतात असं जात आहे. वेदकुई सुये पोटी मी जीव असं जाणं आता वाटत नाही. वेदकुई सुये पोटी जिथं अहम ब्रह्मास्मी ज्ञानामध्ये मी ब्रह्म असं वाटायचं उरू नये तर मी जीव आता मी देह असं वाटायचं राहील का. मुळीच नाही. पण जरी असं केलं तरी नाही तरी नव्याची उशिरी दिशी जयाची. एवढं महत्त्वाचं कार्य केलं त्याचं पोटात घातलं तरी सुद्धा अन्न पोटात घातलं तर आपलं तोंड उष्ट होतं पण यांची दृष्टी मात्र उष्टी होत नाही. हे शिष्याला श्रीगुरु भेट दिल्याबरोबर पोटात घालतात याचा असं दृष्टीच्या द्वारा पोटात घालतात आणि ती दृष्टी त्यांची उष्टी होत नाही. नव्याची उष्टी दिशी जयाची. ज्यांची दृष्टी उष्टी होत नाही स्वप्नामध्ये आपण जेवलो तर आपलं तोंड उष्ट होत नाही आणि पोटही भरत नाही तृप्ती होत नाही. झोपेतून जागा झाला की वाढ म्हणतो जेवायला ते जेवला होतच ना ते नुसतं कल्पित अशा प्रकारचं होतं. तसे वेद्य वेदक हे ते त्रिपुटीचे विषय भोगणं कल्पित अशा प्रकारचे असल्यामुळे नुसतं भास मात्र अशा प्रकारचे महाराज नव्याची विश्रीती जयाची ज्यांची दृष्टीवृष्टी होत नाही अर्थात ते निरुपाधिक ब्रह्म अशा प्रकारचे होतात. साधकाचा साधकपणाचा ग्रास करून टाकतात. हे पा महाराज साधकाने साधक सुद्धा कुठपर्यंत राहायचं आहे साधना करतो तोपर्यंत. एकदा साधना करून श्रीगुरुपर्यंत भेट झाली आणि त्यांनी परमात्म्याकडे प्रबोध करून दिला तर आता पुढे साधकाची साधनाही संपते एवढंच नव्हे तर गुरु शिष्यपणाचा संपून जातो. जीव आहे जीव दशा आहे तोपर्यंत शिष्य शिष्य आहे आणि गुरु गुरु आहेत. एकदा जीवाचा जीवपणा जर संपून टाकला तर कुठे हा शिष्य उरला कुठे ते आता सापेक्ष श्रीगुरु उरले आहेत पुढे येणार आहे ते. राखो जाता शिष्याचे गुरुपणे धाडले तिथे तरी गुरु गरज आहे ते संडीचे ना. एव शिष्य आणि गुरुनाथ हो दोन्ही शब्दाचा अर्थ श्रीगुरूची परी होतो दोष आहे. भेद कोणत्या प्रकारचा नाही महाराज. गुरु शिष्याचा भेद सुद्धा राहत नाही. वेदको वेद्याचे पाणी लपी म्हणत वेद्या वेद्या देता मिठी वेदको से पोटी तरी नव्याची उष्णी तिथी यायची. मागे पहिल्या प्रकरणामध्ये वेद्य विषयासकट त्या प्राणेश्वरीला खाऊन टाकतो म्हटलं आहे. वेद्याचे बोणे बहु वाढीतरीशी जीव खाला धाला जो पहिल्या प्रकरणात झालाय तसं इथे वेद्य जे असणारे श्रीगुरु असतात त्यांना मिठी मारल्याबरोबर वेद्या देता मिठी म्हणजे श्रीगुरुला मिठी दिल्याबरोबर वेदकुई सुय पोटी वेद्याच्या सापेक्ष जे वेदकपणा तोही सुद्धा त्याचा पोटपोटात घालता येतात व्यास करून टाकतात नाहीसा करून टाकतात. पण असं केलं तरी नव्याची उष्टी दिल्याची श्रीगुरूची दृष्टी उष्टी होत नाही याचा अर्थ ज्ञानामध्ये काही बाद येत नाही. ब्रह्मात्मक ज्ञान हे ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे ज्ञान हे स्वरूपच होऊन जात. 14 पैलू पाठ आहे 19 पैलू आहेत सांगायचे आज सांगतो 15 ऐका. जयाचे निसावा ये जो ब्रह्म उपरला हे ब्रह्मतणाचे जाय उदासे जेणे. वेगवेगळ्या प्रकाराने ज्ञानाप्रमाणे श्रीगुरूचं सामर्थ्य दाखवलं आहे. जयाचे निसावा ये म्हणजे सहकार्याने जीव ब्रह्म उपरला आहे ब्रह्माच्या वर जातो. ब्रह्माच्या वर जातो म्हणजे काय. उपर म्हणजे वर. वर कुठे जातो. ब्रह्माच्या वर काय ब्रह्मरूपच होतो हा त्याचा अर्थ आहे. ब्रह्माच्या वर काही नाही. जर ब्रह्माच्या वर जातो म्हणतात मग ब्रह्म जीव ब्रह्म उपरला याचा अर्थ मग इथे अपर ब्रह्म घ्यायचं त्याच्यावर शुद्ध ब्रह्म परब्रह्म असा ब्रह्म वर जाय म्हणणं. अपर ब्रह्म म्हणजे सगुण ब्रह्म आणि परब्रह्म म्हणजे निर्गुण ब्रह्म. ब्रह्म उपरला आहे याचा असा अर्थ करावा नाही तर ब्रह्मरूपच होतो हा अर्थ जास्त आणखी संयुक्त अशा प्रकारचा आहे. ब्रह्म उपर काय आहे. ब्रह्मच अशा प्रकारचा उपर आहे सगळ्यांच्या उपर ब्रह्म आहे. ब्रह्मरूपच होतो असाही अर्थ करा किंवा ब्रह्म उपर याचा अर्थ सगुण ब्रह्म हे अपर ब्रह्म आहे आणि निर्गुण ब्रह्म शुद्ध ब्रह्म हे परब्रह्म आहे. श्रीगुरूची श्रीगुरूच्या साह्याने जयाचे सावाय श्रीगुरूच्या साह्याने जेव्हा मायाविषयी ईश्वरापेक्षा देखील वरच्या स्थितीला प्राप्त होतो म्हणजे माझ्या अधिष्ठान अधिष्ठान शुद्ध ब्रह्मापर्यंत पोहोचतो.
ब्रह्मत्रणे तय जाऊदाचार्य त्याच्या उलट जर श्रीगुरु उदास असतील तर जीव हा ब्रह्म असून देह गवताच्या काडीची किंमत राहत नाही तरणातळी जाय उदासे जेणे जेणे उदासे श्रीगुरु उदास असले तर जीवाला काडीपेक्षा देखील काडीची किंमत राहत नाही खरंच माझ्या जीवाला काही किंमत नाही माणसाला तरी थोडी काहीतरी किंमत आहे महाराज पण पशु पक्षी अगदी लहान लहान जीव त्यांना काही किंमत नाही ढेकून काय किंमत आहे दिसले की मनुष्य टुचकून मारतात त्याला धोक्यातल्या उहा दिसले की मनुष्य चटकिन तर मारून टाकतात काय किंमत आहे जीवाला महाराज सगळी किंमत त्याने संपवून टाकली आपली आहे ब्रह्म पण ते आवरणामुळे सगळी त्याची फजिती होते पुढे विक्षेपामुळे आवरणामुळे ब्रह्म कळत नाही आणि विक्षेपामुळे फजी जायचं राहत नाही ब्रह्मत्रणातील जाय उदासीजेने श्रीगुरूच्या औदासीने असेल तर ब्रह्म असून देखील त्याची कवळीत गाडी किंमत राहत नाही काडीची किंमत राहत नाही आणि जर श्रीगुरूची कृपा झाली तर ब्रह्म उपरला आहे काय ज्ञानाचं लिहिणं अशा प्रकारचं आहे श्रीगुरूचं महत्व सांगणारे आहो अशा प्रकारचे आहेत महाराज दयाच्याने सावाय जीव ब्रह्म उपरला आहे ब्रह्मत्रणाचे उदासीने मग श्रीगुरु उदास नसावेत श्रीगुरूची प्रसन्नता असावी आणि सेवेने प्रसन्नता होते महाराज म्हणून सेवा करावी काय न वाचन तद्विधीपणे पाहते न बलिप्रश्न सेवया उपदेक्षणते ते ज्ञान ज्ञान सत्वदर्शन ते ज्ञान पैगा बरवे तरी म्हणी आके आणावे ते संताया भजावे सर्वस्वेसी ज्ञानाचा कृठा सेवा दारवंटा स्वाधीन करी उभटा ओळखुनी तरी तन म्हणू जीवे चरणाशी लागावे अग्रवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपले ते सांगितले कुसले अंतकण बोलले संकल्पा नाही म्हटलंय श्रीगुरूची सेवा ही फार सर्वोत्कृष्ट स्तराने पोहोचवणारी आहे महाराज म्हणून औदासीने नसाव ब्रह्मत्रणाचे जाय उदासे जेणे जयाचे सावाये म्हणजे सहकार्याने जे ब्रह्म उपरला आहे ब्रह्मत्रणाचे जाय उदासे जेणे 15वा पैलू उपाडला आहे त्याच्या पुढे ज्ञानप्रया सांगतात 15 ओवी आमच्यात आहे उपास तिवरी राबते या उपाय फळे ती मोडणी या वरमंडली जयाची अनुज्ञाता ज्या शिष्याने श्रीगुरूची फळ उपासना केली असून ज्याने श्रीगुरु आज्ञेवरून आपला देह देखील वाहून टाकला आहे उपास तिवरी राबतिया श्रीगुरु पुढे राहावं महाराज त्यांची उपासना करावी कायवाच्या मनाने सेवा अशा प्रकारची करावी एखादा माळी जसा आपल्या बागेची खूप मशागत करतो त्याला पाणी घालणं वेळच्या वेळेला खत देणं त्याची जोपासना करणं माळ्याचं कर्तव्य आहे झाड जितकं सुरक्षित राहील तितकं त्याला लगडून फळे येतात तसं साधना जरी शिष्याने केल्या साधकाने केल्या तरी श्रीगुरूची सेवा करून आपण जर त्याच्यावर राबलो तर मग उपाय फळे ती मोडोनिया मोडोनिया म्हणजे भरून या ज्ञानप्रयांचा मोडणे शब्द मोडणे अर्थात नाही भरून येणे अर्थात आहे निंब निंब या मोडून आला कावळी अशी दुकान झालं म्हटले मोडून आला इथे मोडून या साधकाने केलेले सगळे जे उपाय असतात साधन असतात त्या सगळ्याला भरभरून फळ अशा प्रकारचं येतं हा त्यातला अर्थ आहे पण केव्हा जयाच्या मला म्हणतात उपास तिवरी राबत या आपण संसारात पुढे कोणाच्या पुढे राबतो झालं एखादा चाकर असतो कोणापुढे राबतो झालं नवरा बायको पुढे राबतो कोणापुढे राबायची तयारी फक्त देवापुढे स्त्रीपुढे राबायची तयारी नाही मंदिरात जाऊन देवापुढे राबावं श्रीगुरुपुढे राबावं उपास तिवरी लागत राबत या उपाय फळे ती मोडून या उपाय म्हणजे साधना केल्या साधकाच्या त्याला लगडून फळ येतं जसं एखाद्या बागेमध्ये झाडाचं जर जास्त परिपुष्टपणा झाला असेल तर लगडून त्याला फळे येतात खालून ढिरे द्यावे लागतात संत्रे म्हणा मोसंबी म्हणा लिंबू म्हणा नारंगी वेगळे वेगळे फळं झाडं असतात तसं मागे सुद्धा आता उपाय वनबसन तू मागे म्हटलं आहे तसं इथे उपास तिवरी राबती या उपाय फळे इथे मोडून या वरवंडले जयाच्या अनुज्ञाका ज्यांच्या अनुज्ञेवरून वरवंडले म्हणजे वळून टाकलं आहे आपला देह वरवंडले जयाच्या अनुज्ञा अर्थात त्यांच्या आज्ञेवरून आपण सगळं आपला देह वळून टाकावा इतकी निष्ठा भावना दृढ श्रद्धा असली पाहिजे महाराज माझ्या श्रीगुरू करता मी वाटेल ते करेन
वाटेल ते आपली स्त्रीगुरु कथा करण्याची तयारी सांगली, वरिवंडली वळून टाकलं, देवसुद्धा जाणी जयाची अनुज्ञा का, जयाचा अतिथिवा वसंतु, 16 पैलू आहे हा, 17 पैलू आहे का आता, जयाचा अतिथिवा वसंतु, त्याचं नाही स्पष्टीकरण केलं हे 17वा जो आहे तो पुढे आहे, जयाचा अतिथिवा वसंतु, ज्यांचे दृष्टिरूपी वसंत, जसं मागे आता उपायवन वसंतु म्हटलंय, जयाचा अतिथिवा ज्या श्रीवरची कृपा दृष्टी म्हणजे वसंत, जाऊ निरिगे न रिगे निगमना तू तो आपले फळे हातून गे पती ही वर म्हटलं आहे, उपास तुरी राबत या उपाफळे येती मोडोनिया, अर्थात आपण जर श्रीवरची उपासना केली त्यांच्यापुढे राबलो तर आपल्या केलेल्या सगळ्या साधनाला लगडून फळ येतं, त्याची व्यतिरिकी भाषा ज्ञानाबापुरे 16 वेळ सांगतात, जयाचा दिठीवा वसंतु, त्यांचा कृपादृष्टीरूपी वसंत जर निगमवनाम आतून न रिघे तर वापुले फळी हातून निघे पती हे, निगम म्हणजे वेद, आगम म्हणजे शास्त्र आणि निगम म्हणजे वेद, हे अर्थ लक्षात असावे, निगमकल्पतरुर्गणितम फलम भागवताला म्हटलं आहे, वेदाचं गळून पडलेलं फळ म्हणजे भागवत, तसं निगम म्हणजे वेद, निगमरूपी अनंत वेद असल्यामुळे त्याला वन म्हटलं आहे, जसं वनात अनेक झाडं असतात तसं वेद म्हणजे काय, अनंतावय वेद हा, त्या निगम म्हणजे वेद निगमरूपी वनामध्ये श्रीगुरूची कृपारूपी वसंत दृष्टी जर न निसरली तर आपलेच फळ पण आपल्या हाताला येत नाहीत, किती तुम्ही मशागत करा महाराज झाडाची, जर वसंत ऋतू आला नाही तर खरंच फळ हाताला येतच नाही, तसं श्रीगुरूची कृपादृष्टी नाही झाली तर किती साधना करा त्या फलीभूत होत नाही, त्यातला अर्थ हा शब्दाचा आहे, अभिप्रेत अर्थ आहे, आपली म्हणजे आपल्या हक्काची आत्मज्ञानरूपी फळं आपल्या हाताला येत नाही, वेदाध्ययन करा, शास्त्र पठन करा, किती पोथ्या वाचा, स्वबुद्धीने काय करायचं ते करा, श्रीगुरूची कृपा दृष्टी झाल्याशिवाय आपण केलेल्या कोणत्याही साधनाला फळ येत नाही हे ज्ञानोबा सांगतात, 17 पैलू ज्ञानोबा सांगतात, पुढे दृष्टीचे नारगे खोची किनविटी मागे, एवढ्या द्वैताने की आपण भेजो, श्रीगुरूची कृपादृष्टी हेच कोणी भाला, भाल्याचं अग्रटोक असत, ते फेकून मारलं जोऱ्यामध्ये की ते पोटातून निघून पाठीत निघत, पोटी पोटाचा भेद करून पाठीत निघत, भाला आलगे म्हणजे भाला, पुढे दृष्टीचिन्ह आलगे शिष्याच्या शरीरावर श्रीगुरूची कृपादृष्टी भाल्याप्रमाणे पडल्याबरोबर ते काय करते, खोची की निवटी मारली, शरीर सूर्य शरीराला खोचलं पण मागचा लिंग देह नाहीसा होऊन गेला, कारण देह नाहीसा झालं, निवटी मागे मागे लिंगदेह आणि कारण देह आहे, दृष्टी त्यांचा शरीरावर पडल्या सूर्य शरीरावर पडल्या बरोबर त्या दृष्टीत एवढं सामर्थ्य आहे, पडली कशावर, सूर्य शरीरावर, आणि भेद कशात झाला, कारण देहाचा म्हणजे अज्ञानाचा, अज्ञानास कारण देह म्हणतात, पुढे दृष्टीच्या आरोग्य खोची की निवटी मागे, किती विजय हा महाराज श्रीगुरूचा पण ते स्वतः स्वीकारत नाहीत, एवढे या जैताने की आपण भेजो, एवढा विजय जरी झाला तरी ते स्वतः घेत नाहीत, विजय म्हणून डंका वाजवत नाहीत, अज्ञान निवृत्त करणे साधी गोष्ट नाही, महाराज श्रीगुरू चक्रपणे ती होते ते ज्ञान देतात, अज्ञानाने अज्ञान निवृत्त होत, रूपक केले पुढे दृष्टीच्या आरोग्य खोची की निवटी मागे, एवढ्या जैताने घे, जैत म्हणजे विजय, एवढा विजय झाला तरी पण ते घेत नाहीत, आपण भेजो, एकूण 18 पैलू अशा प्रकारचा आहे, ज्ञानोबा सांगतात, नाही ते जळी बुडीजे घनवटी यांनी तरी जे ज्याने तरली अनुजे कवणी ठाई, जीव कोणाच्या नेत्रासी आपल्या दृष्टी शिवाय मुहूर्तभूषी ज्या जोशी आते, 19वा पैलू आहे, 2 पैलू राहिले आहे, 18 आणि 19 2 वयातून 2 पैलू सांगितलेले आहेत, फार महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे 2 पैलू सांगितले शेवटी, अर्थात सगळेच पैलू महत्त्वाचे आहेत, अर्थात मागच्या 17व्या पैलूमध्ये सांगितलं आहे, पुढे दृष्टीच्या आरोग्य खोची की निवटी मागे, स्थूल शरीरावर दृष्टी पडल्याबरोबर कारण देहाचा नाश होतो, अज्ञान राहत नाही, एवढी त्यांची दृष्टी भाल्यासारखी खोचक अशा प्रकारची दृष्टी आहे,
आतापर्यंतच्या दोन जे अद्भुत सर्वगाची चमत्कृती सांगितली आहे महाराज, दोन या पैलूमध्ये सांगितलेले 18 आणि 19, त्याचा विचार आपण उद्या सांगू. आज वेळ संपला आहे. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे, जे खळाचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, नुरिताचे तिमी रजावो, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, दोजे वांशील तो दिला हो प्राणी जात, वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मानली आळी, अनभरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णाव बेहोशाचे चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन ते सर्वा ऐसदा सज्जन सोयरे होतो, इंबवना सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोके, भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये, दृष्टा दृष्ट विजय वाविजी यतमणे श्री विश्वेश्वरावो, होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, तथास्तु तथास्तु तथास्तु. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, औली ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु रंगनाथ महाराज की जय, रामकृष्ण हरि मौली विठ्ठल हरि ओम. इन्द्रियाणि प्रकृति स्थानि करिष्यति, शरीरं यद् वाग्नोति यच्चाभ्युत्क्रामति ईश्वरः, गृहीतो यानि संयानि वायुर्गन्धानि वाशयः, श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं ग्रहणमेव च, अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते, उत्क्रामन्तं स्थितं वापि पुण्यान् वा गुणान्वितम्, विमोरानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा, यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम्, यतन्तो व्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसा, यदादित्यगतन्तेजो जगद्भासयते खिलम्, यच्चन्द्रमसि अचाग्नौ तत्तेजो मिथ्यमामकम्, रामाविश्य च भूतानि हरयाम्यमोजसा, उष्णामि च औषधीः सर्वा सोमो भूवरसात्मकः, मम वैश्वानरो भूत्वा प्राणान्यमाश्रितः, प्राणापानसमायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विधम्, सर्वस्य हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपूर्णञ्च, वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तमृद्वेदविदेव चाहम्, द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च, क्षरसर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते, उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेतुदाहृतः, लोकत्रयमाविश्य विभर्त्य व्यय ईश्वरः, यस्माक्षरमधीतोऽहमक्षरादपि चोत्तमः, अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः, यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमम्, स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत, इति मुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ, एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. हरिः ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुमनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुराणपुरुषोत्तमयो नाम षट्दशोऽध्यायः. ॐ श्रीपरमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. श्रीभगवान् उवाच, अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः, आनन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्, अथ ध्यानम्. ध्यायेताजानु बाहून् रथशरधनुषं बद्धपद्मासनस्थं, प्रीतं वसोऽवसानं नवकमलकरस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्, वामाङ्गारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभम्,
नानालंकार दीप्तं जगतमृजटा मंडनं रामचंद्रं इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरं एकैकमक्षरं पुंसं महापातकनाशनं ध्यात्वानिदोत्तरश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेटं जटा मुकुटमण्डितं सरसितोन धनुर्बाण पाणिनक्तञ्चरान्तकम् स्वहृदया जगत्रातो माविर्भूतमजं विभुम् रामरक्षां पठेत्माज्ञाम् अपघ्नं सर्वकामदां शिरोमे राघव पातु वरन्धरथात्मजः कौसल्यो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मख त्राता मुखं सौमित्रिवत्सलः जुह्वां विद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दितः सन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ अग्नेशकर्मुकः करौ सीतापते पातु हृदयञ्जामदग्नजित् मध्यां पातु हरध्वंसी नाभिञ्जां भवदाश्रयः सुग्रीवेशकटे पातु सक्तिनि हनुमान् प्रभुः ऊरुरघु तमः पातु रक्षकुलविनाशक जानने सेतुकृत् पातु जङ्घेत शमुखान्तकः पादो विभीषण श्रील पातु रामोऽखिलं वपुः एतां रामवलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिदायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूत व्योम चरण क्षमचारिणः न द्रष्टुमपि शर्तास्ते रक्षितं राम नामभिः रामेति राम भद्रेति रामचन्द्रेति वस्मरन् नरुणलिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयित्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जुरनामेकं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मामरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुधो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अभिरामस्ते लोकानां रामश्रीमांसन प्रभुः तरुणौ उपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकुशालाक्षौ क्षीरकृष्णाशिनाम्बरौ फलमूलाशिनौ नान्दौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुरणिहन्तारौ त्रयतानर्वोत्तमौ आत्मसज्जधनुषा विश्वस्पृशा वक्षया शिखरिशङ्खसंज्ञिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणावृतः प्रति सदैव गच्छताम् सन्नद्ध कवची खड्गे चापवानधरौ युवा रक्षन् मनरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः तर्जनम यमधो
शरणे शंभरे रामेणाभ्यतानि शाचरचमूरमाय तस्मै नमः रामन्ना शिवरायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामेचितलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीबुधगौशिखविरचितं श्रीरामरक्षासूत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु सन्तशिरोमणि श्रीरामात्मज ब्रह्ममूर्ते प्रकटले श्री गुरु साधराज वंदे श्री गुरु साधराज वंदे भक्ति प्रेमी कारण के बोधा संगमे पावन पूर्णादिमले साधराज भूवई जन्मले साधराज भूवई संत श्रोमणि श्री रामात्मज ब्रह्म मूर्ते प्रकटले श्री गुरु साधुराज वंदे श्री गुरु साधुराज वंदे भक्ति प्रेमी ऋणी के शिविर दत्त गुरु शरण शिविर दत्त गुरु शरण संत शिरोमणि श्री रामात्मज ब्रह्म मूर्ति प्रकटले श्री गुरु साधुराज वंदे श्री गुरु साधुराज वंदे अवतरले ख्यात ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवद्भक्तमुक्तये
श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावतीशेषनिवासिनं तं नमामि वेदान्तविदाम्बरीशम् अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र चिदेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र अठविता महापुण्यराशि नमस्कार माधवा सद्गुरु ज्ञानीश्वरासि वन्दे संवदिनाथं विकसितहृदयतक्षाक्रमचन्द्रनाथं गोरक्षन्तस्य गहिनीमभिजतं श्रीमृतिन्ततोऽस्य ज्ञानेशाख्यं यतिमूढमणिं रामचन्द्रं हरिमुश्च तस्मात् सद्वन्द्य नारायणमतभ्युतन्नायकं तत्तनूजम् साकरे उपनामगीयेषां तत्त्वदेवतारं च दादा येन कीर्तने च प्रवचने आत्मविन्न सकलं मृषा कृतम् तस्य छात्ररङ्गनाथो महात्मा मायावादोद्यापने कीर्तने स्पष्टवक्ता ब्रह्मचारी विरक्तः तस्मै गुरवे दण्डवन्दे प्रणामः ब्रह्मज्ञानैकनिष्ठां गुरुचरणयोगोपासितप्राप्तवेद्यं श्रीज्ञानेशावतारं जगति सुकृतं रङ्गनाथेति नाम्ना नेतारं ब्रह्मविद्यां जगति तु सकलेषां करितां प्रसारं श्रीगावण्यावरिष्टं सकलगुरुजने नम्यहन्ता सदा सा न प्ररुष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्यता प्रियं स्थिरबुद्ध्यसं मूढो ब्रह्मवित् ब्रह्मणि स्थितः करीमृगजलाचेनीपुरे जैसे नटुरिगागिरिवरे ऐसा शुभे शुभ्रा शुभ्रा शुभा शुभे नवी करी पात लिया जो हा पाच अध्याय तीन विसावा श्लोक आहे. भगवंतांनी अर्जुनाला ज्ञानी पुरुषाचं महत्व यातून सांगितलेलं आहे. ज्ञानी पुरुषाचं महत्व काय आहे, त्याला समदृष्टी झालेली आहे. सर्वांना विषमदृष्टी आहे, पण ज्याला समदृष्टी आहे तो ज्ञानी पुरुष आहे. त्याचं वर्णन भगवंतांनी 13व्या श्लोकावरून आरंभ केला आहे. आतापर्यंत ते विशेष चाललं आहे, 20-20वा श्लोक झाला आहे, तरी भगवंतांनी ज्ञानी पुरुषाचं वर्णन तोंड भरून सोळाचं केलं आहे. भगवंतांनी अनेक प्रकारचे लक्षणं सांगितली आहेत. आता अर्जुना संक्षेपे सांगितलं पाहिजे तर या पुरुषा लक्षणही आहे. ऐसे समदृष्टी जो होय त्या पुरुषा लक्षण आहे. अर्जुना संक्षेपे सांगणे पाहिजे अच्युत म्हणे. आता तुला संक्षेपाने सांगतो. भगवान म्हणतात आता जो समदृष्टीचा पुरुष आहे त्याचं लक्षण काय आहे. हे लक्षण या श्लोकामध्ये 20व्या श्लोकात सांगितलं आहे. स्थिर बुद्धीही असंमूढ ब्रह्मणी स्थिता हे फार महत्वाचे विशेषण दिले आहे. ज्याची बुद्धी ब्रह्माच्याने स्थिर आहे. स्थिर बुद्धी याचा अर्थ काय, ब्रह्माच्या ज्याची बुद्धी स्थिर अशा प्रकारची आहे. स्थिर स्वरूपाचा फक्त ब्रह्मच आहे. सगळं माया आणि माया कार्य सगळं चंचल आहे, हे विनाशी उत्पत्ती नाशवान आहे. हे स्थिर पण त्या प्रकारचं नाही, अस्थिर आहे. सगळं अस्थिर अशा प्रकारचं आहे. देह अस्थिर आहे, संसार अस्थिर आहे, सगळं अस्थिर अशा प्रकारचं आहे. एक अधिष्ठान ब्रह्माचं स्थिर आहे. आणि अशा स्थिर ब्रह्माच्या ठिकाणी ज्याची बुद्धी स्थिर झाली त्याला म्हणतात स्थिर बुद्धी. स्थिर बुद्धी म्हणा, स्थिर प्रज्ञ म्हणा, अर्थ एक आहे. तसं असंमूढ, असंमूढाचा अर्थ काय, जो ब्रह्माविषयी अज्ञान रहित अशा प्रकारचा आहे. अज्ञान पण त्या प्रकारचं नाही, अज्ञानामुळे मोह निर्माण होतो. असंमूढ, ज्याला मोह पण त्या प्रकारचा नाही, अज्ञान नाही, अज्ञानजनित मोह नाही, असं ब्रह्मार्थ असंमूढ म्हटलं आहे. मूढ याचा अर्थ मूर्ख. अर्थात मूर्खता कोणती आहे, तर देहाच्या मी म्हणणं, श्रीपुत्राच्या माझी म्हण समजणं, देहात त्यात म्हणजे जगाला सत्य समजणं, विषयात सुख समजणं, हाच मूर्ख पण अशा प्रकारचा आहे मूढ. आणि हे त्याच्याकडे नाही त्याला म्हणतात असं मूढ. असं म्हणायचं हे त्याच्याकडे नाही आहे. जगाच्या सत्यत्व बुद्धी नाही, देहाच्या मीपणा नाही, श्रीपुत्राच्या माझीपणा कोणत्या प्रकारचा नाही, असा जो असतो विषयामध्ये सुखबुद्धी कोणत्या प्रकारची नाही, असा जो असतो त्याच पुरुषाला असं मूळ म्हणतात. तसंच ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता. आणि तसंच म्हणा ब्रह्मज्ञानी अनुकूल विषय प्राप्त झाले ते हर्षित होत नाही. ब्रह्माचे गणित विचार आणि स्थित अशा प्रकारचं आहे. तीन विषय आहे, बुद्धी ब्रह्मज्ञानी स्थिर आहे, ब्रह्माविषयी अज्ञान राहिलेलं नाहीये, आणि जो ब्रह्माचे गणित विचार आणि स्थिर स्थित झाला आहे असा ब्रह्मज्ञानी पुरुष. त्याचं खून काय, न प्ररक्षेत प्रियम प्राप्य, प्रियम प्राप्य न प्ररक्षेत, आणि अप्रियम प्राप्य न उद्विजेत. अर्थात प्रिय जरी वस्तू प्राप्त झाली तरी पण अनुकूल वस्तू प्राप्त झाली तर त्या हर्षित होत नाही, प्रतिकूल विषय प्राप्त झाला ते उद्विग्न होत नाही. या श्लोकात मुमुक्षुने देखील जीवनमुक्ताची स्वाभाविक लक्षणं पाहून हर्षित आणि उद्विग्न होऊ नये हा विधी सांगण्याकरताच न प्रहर्षित न उद्विजित असा लिंग लटाकलकाराचा प्रयोग केला आहे. व्याकरण दृष्टीने आता तिथे विधी सांगितली आहे. साधकाला सुद्धा साधकाने सुद्धा जर ब्रह्मामध्ये स्थित व्हायचं असेल तर आपण सुद्धा मुमुक्षुने जीवनमुक्ताची स्वाभाविक जी लक्षणं आहेत आता ते हर्षित होणं न उद्विग्न होणं अशा प्रकारचे हे विधी त्याने सांगितले आहे. सिद्धाची जी लक्षणं असतात साधकाची ती साधन अशा प्रकारची असतात. सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवन्ति. सिद्ध पुरुषाची लक्षणं असतात
ती साधकाची साधनं असतात. म्हणून साधकाने सुद्धा उद्विग्न होऊ नये, अप्रिय प्राप्त झालं तर आणि अनुकूल प्राप्त झालं तर हर्षित पंतप्रयाचं होऊ नये. हे लक्षण आहे ज्ञानी पुरुषाचं. पण साधकाने सुद्धा आपली अशी भूमिका बनवायला पाहिजे, म्हणजे त्याचे ते साधन सुरू करायचं आहे. मग स्थिर बुद्धी असमूढा प्रमणे स्थित तीन विशेषण दिली आहे. जो स्थिर बुद्धीचा आहे असमूढ आहे आणि ब्रह्मवी ब्रह्मविचा असणारा ब्रह्माचार्य स्थित झालेला आहे. त्याचं कोण काय, त्याचं लक्षण काय, अप्रियम प्राप्य न प्रवेशे आणि अप्रियम प्राप्य न उद्विजे. का आपण त्याचा अर्थ सांगितला, लक्षात आहे आपल्या. अर्थात अप्रिय प्राप्त झालं तर उद्विग्न होत नाही आणि प्रिय प्राप्त झालं तर हर्षित होत नाही. हर्ष विषाद न होणं हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण स्वरूपाचं आहे. आणि साधकाने तसा प्रयत्न आपण करावा. अर्थात अनुकूल विषय प्राप्त झाला तरी सुद्धा आपण हर्षित व्हायचं नाही आणि विघ्न जरी प्रतिकूल विषय प्राप्त झाला तरी उद्विग्न व्हायचं नाही. हा विधी सांगण्याकरता न प्रवेशेत न उद्विजेत असा लिंग लकाराचा प्रयोग शोकाचा केला आहे. आणि ज्ञानेश्वरांनी तर दोनच लिहिले आहेत, फार महत्वपूर्ण लिहिले आहेत. तरी मृगजळाची पुरे जैसे नृजिगा गिरीवरे तैसा शुभ शुभी नवी करी पातळी आजो. ज्ञानी पुरुष हा हर्षविषादाने कसा विकारी होत नाही त्याकरता हा दृष्टांत दिला. अगदी नादवाने मृगजळाचा महापूर आला, पण किती जरी मोठे मोठे पर्वत वाहून जातील का. पर्वत तिकडे एका बाजूला पर्वत दाखवलाय आणि एका बाजूला मृगजळ दाखवलं. खऱ्या पाण्याने पर्वत वाहून जात नाही महाराज, तर मृगजळाच्या पाण्यात जातो का. मृगजळ पाणीतच पाणीच आहे का. मृगजळाची गाथळी किती दुर्गुण निहाळी, त्यांनी पाणी साळी केलेला विषयक आहे. मृगजळ जेथे नुमंडे तिथं पासे कोरडे, मग उमंडे तुळ वंशक आहे. जिथं मृगजळ दिसलं नाही तिथली जमीन कोरली राहिली आणि जिथं दिसलं तिथं काय उली झाली का. मृगजळ जळच नाही पाणीच नाही. ज्ञानेश्वरांची भाषा कशी विषमसत्ता दाखवली आहे. आता मृगजळासारखे हे हर्षविषाद आणि पर्वतासारख्या ज्ञानी पुरुष स्वरूपाचा झालेला आहे. आता गिरीवरे अनेक प्रकारचे पर्वत जसे असावे, आता हिमालयासारखे मोठे मोठे पर्वत मृगजळामुळे वाहून जातात काय. हिमालयात किती मोठा अशा प्रकारचा आहे, जाऊ शकत नाही. मृगजळाची पुरे न लोटी गा गिरीवरे तैसा शुभाशुभी नदी करे पातळी आजो. शुभाशुभ कर्म ज्ञानेश्वरांचे कारण दाखवलं आहे. हर्षविषादाचं कारण काय, शुभाशुभ. आता अशुभ आणि शुभ, प्रिय अप्रिय भगवंतांनी उच्चार केला आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं भाषांतर केलं शुभाशुभ कर्मी शुभाशुभी न विकरे. विकृत कोणत्या प्रकारचे होत नाही, विकार निर्माणच होत नाही. कितीही जरी अशा प्रकारच्या अनुकूल प्रतिकूल आघात आले त्यांच्यावर, तरी पण त्यांना त्याचा हर्षही नाही, त्याचा विषादही नाही. हर्षामर्ष भयोद्वेगही मुक्तो यसच मी प्रिया, भगवंतांनी म्हटलं आहे. बाराव्या आहे हर्ष आणि अमर्ष, कोणत्याच प्रकारचा विकार होतच नाही. निर्विकार चित्त राहतं, संसार जसा असेल तसा असेल, विकार निर्माण होत नाही. हा दृष्टांत फार सुंदर दिला आहे. मृगजळाच्या महापुराने जसं हिमालयासारखे पर्वत कधी वाहून जात नाही, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचं अंतःकरण हे अगदी पर्वत हिमालय पर्वत झालेलं असतं. पण शुभाशुभ कर्माच्या जो तो हर्षित होत नाही आणि बुद्धिमध्यमाचा होत नाही. फार महत्वाचा दृष्टांत देऊन ही गोष्ट भरवली आहे. विषमसत्ता दाखवली आहे. इकडे मृगजळाचा पूर दाखवला आणि इकडे हिमालय पर्वत दाखवला आहे. कसं काय, खऱ्या पाण्याने जिथं हिमालय पर्वत वाहून जाऊ शकत नाही, तर मृगजळाचे पाणी वाहू शकेल का. असं दृढता त्याला केली आहे, इतकं दृढता दाखवली आहे. ज्ञानी पुरुषाच्या अंतकरणामध्ये विकार कोणता निर्माण होतच नाही. अनुकूल विषय आला तरी काय आणि प्रतिकूल विषय आला तरी का. प्रतिकूल आला तरी तितकं स्वागत, अनुकूल आलं तरी तितकं स्वागत. अनुकूलाला महत्व नाही, प्रतिकूलला होत नाही का. दोन्ही अविद्या कार्यच आहे. सुख आलं तरी महत्व नाही, दुःख आलं तरी महत्व नाही, कारण ते अविद्या कार्यच आहे. जे जे अविद्या कार्य आहे ते सुख असो दुःख असो अनुकूल असो प्रतिकूल असो प्रिय असो अप्रिय असो, त्यांना दोघांची समान सारखी सत्ता वाटते. वेगळं काही वाटतच नाही, काय वेगळं वाटायचं आहे. दोन्ही अविद्या कार्यच आहे ना. जसं दुःख आहे तसं सुख आहे. आपण सुखाला तर खूप आदराने घेतो आणि दुःखाला मात्र रडत बसतो. ज्ञानी पुरुष तसं नाही, सुखाला तरी जितका आनंदाने घेतो, दुःख झालं तर तितकंच आनंदाने तो घेतो. कारण दोघांनी दोघांची समान सत्ता अशा प्रकारे आहे. प्रश्नच काय, सुखही त्याच जातीचं, दुःखही त्याच जातीचं, प्रियही त्याच जातीचं, अप्रिय त्याच जातीचं, शुभ तरी त्याच जातीचं, अशुभ तरी त्याच जातीचं, हर्ष तरी त्याच जातीचं आणि विषाद तरी त्याच जातीचं, कशाचा स्वीकार नाही. आपल्या ब्रह्मस्वरूपामध्ये स्थित व्हायचं हे लक्षण सांगितलं आहे. अगोदर भगवंतांनी नारायणी अशी योजना केली आहे. तया पुरुषाने समदृष्टी जो होय त्या पुरुषाचं लक्षण आहे. कोणतं लक्षण आहे, त्या विसाव्या श्लोकात सांगितलेलं लक्षण आहे की शुभाशुभी न विकरी पातलिया जो. शुभाशुभ पातलिया न विकरी, विकृती होत नाही, न विकार होत नाही. न विकरी याचा अर्थ
विकार पंचप्रकारचा होत नाही, तो हर्षविषादाने विकारी पंचप्रकारचा होत नाही. आणि त्याला दृष्टांत दिला आहे, मृगजळाच्या पुराने श्रेष्ठ हिमालय वाहून जाऊ शकत नाही, खऱ्या पाण्याने जाऊ शकत नाही, तर मृगजळ पाण्याने काय जाणार. तो चितो दिवता समदृष्टी तत्वता हरिमय कोणता, तो चि ब्रह्म. भगवंतांनी तीन विशेषण दिली, स्थिर बुद्धी, असमूढ आणि ब्रह्मणी स्थिता. ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त दोनच दिली आहे, समदृष्टी आणि ब्रह्म. चल समजा सगळं आलं त्यामध्ये. भगवंताने जे विस्तृत सांगितलं आहे, चार तीन सांगितले आहे, स्थिर बुद्धी, असमूढ ब्रह्मविद आणि ब्रह्मणी स्थिता, चार पद दिले. ज्ञानबाईंनी त्याची गोळाबेरीज करून दोनच पद दाखवले आणि ते महत्वाचे सांगितले आहे. कोणते सांगितले? एक तर समदृष्टी आणि पुन्हा दोन ब्रह्म. समदृष्टी आणि ब्रह्म, ब्रह्मसम आहे आणि तिथे ज्याची दृष्टी आहे तो समदृष्टी अशा प्रकारचा आहे. कुठे स्थित आहे? ब्रह्मस्वरूपामध्ये. ब्रह्म कसं आहे? निर्दोष समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थिता. हा मागे सुरू झालेला आहे. ब्रह्मसम आहे, अशा समब्रह्माच्या ठिकाणी ज्यांची स्थिती झाली, अर्थात समदृष्टी अशा प्रकारची आली आहे. म्हणून भगवान सांगतात अर्जुना, तो चितो निरुता समदृष्टी तत्वता. हरी म्हणे, कोण म्हणे? हरी म्हणे. त्यालाही महत्वाचं बघायचं आहे. ज्ञानबाईने स्वतः रांगावर घेतलं नाही, ज्ञानेश्वर बोलले असते का फरक पडला असता का? पण नाही, हरी म्हणे. मी सांगतो असं नाही, तो समदृष्टी असं मी सांगतो असं नाही, हरी म्हणे. अर्थात भगवान सांगतात तोच खरा निश्चयी आणि तोच खरा समदृष्टीचा पुरुष आहे, तोच परमार्थाचा ब्रह्माश्वर बघायचा आहे. असं कोण म्हणाले? तर श्रीहरी, भगवान श्री परमात्मा म्हणले. तो चितो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे म्हणून तो ची ब्रह्म. हा श्लोक पुन्हा पुन्हा, हा श्लोक शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. म्हणून सर्वत्र सुद्धा सम, जे आपण अद्वय ब्रह्म ते संपूर्ण जाणीवन समदृष्टीचे, समदृष्टीचं ब्रह्म सांगितलंय मागे 19 श्लोकावर आहे. हे संपूर्ण जाणीवर्म समदृष्टीचे, समदृष्टीचं वर्म वर्म काय आहे? तर हर्षविषाद कोणत्या प्रकारचा होत नाही, हे त्याचं वर्म आहे. किती जरी आणि अनुकूल झालं काय, प्रतिकूल झालं काय, शुभ झालं काय, अशुभ झालं काय, त्यांना त्याचं काहीच घेण्याशिवाय असं नाही. हे सगळं अंतकरणामध्ये सगळे धर्म राहून जातात. आम्ही आत्मा ब्रह्मरूप आहे असतात, त्यांचा निश्चय झाल्यामुळे ते आत्मस्वरूप अस्तित्व होतात. आणि मग अंतकरणाचे धर्म अंतकरणात राहून पडून राहतात, त्याला काही किंमतच राहत नाही. अंतकरणे बाजूला पडले असतात, त्या अंतकरणाचे धर्म अंतकरणातच राहिले असतात. आत्मस्वरूप आपण पोहोचतच नाही, आपण स्वतः आत्मा ब्रह्मस्वरूपाने स्थित झालेली असतात. तस्मात ब्रह्मणे ते स्थिता. कुठे स्थित आहे? ब्रह्मस्वरूपामध्ये. ब्रह्म ब्रह्मणे स्थिता इथे म्हटलंय. तस्मात ब्रह्मणे ते स्थिता मागच्या श्लोकात आहे, 20 श्लोकामध्ये ब्रह्मणे स्थिता म्हटलंय. आता ब्रह्मवेत्ता पुरुष हा ब्रह्मस्थित असल्यामुळे जेवढे काही अंतकरणाचे धर्म आहेत किंवा अंतकरण आहे ते सगळं बाजूलाच पडलेलं आहे. आता ते धर्म जाणे आणि ते अंतकरण जाणे, आत्मस्वरूपापर्यंत धर्मही पोहोचत नाही आणि अंतकरणाचे स्पर्श लागत नाही. आता विषम सत्ता आहे, दृष्टांत विषम सत्तेचा दिला आहे. मृगजळाचं पूर कोणत्या सत्तेतला आहे? प्रातवयस सत्तेतला. आणि गिरीवर म्हणजे पर्वत हिमालय कोणत्या पर्वत सत्तेतला आहे? तुम्हाला चांगलं माहिती आहे, आता वेदांत तुम्ही वाचले आहात, तुम्हाला सगळं माहितीच प्रकारचं आहे. विषम सत्ता असल्यामुळे जसं मृगजळाच्या महापुराने पर्वत हा वाहून जाऊ शकत नाही, तसं विषम सत्ता आत्म्याच्या आणि अंतकरणाच्या असल्यामुळे, विकाराच्या असल्यामुळे विकार कोणतेच निर्माण होत नाही. अंतकरणाचा स्पर्श लागत नाही, अंतकरणातल्या विकाराचा संबंध लागत नाही. आत्मा परमात्मा कशा प्रकारचा सत्तेत आहे, त्याला कशा स्पर्श लागतच नाही. आकाशानलगी लेपजे सांगतात, आकाशाला स्पर्श होतो का, लेप लागतो का? आपण जर रागराग आकाशात थुंकलो तर थुंका आपल्या तोंडावर पडतो का आकाशाला लागतो? आपल्या तोंडावर पडतो, आकाशाला लागणारच नाही. आकाशाने कशा प्रकारचा आहे? व्यापक आणि उदास आकाश म्हटलंय. आकाश कसं आहे? व्यापक आणि उदास. यकृत पंचमहाभूतातलं आकाश ते जर लिप्त होत नाही, ते जर पण तेवढं स्पर्श त्याला लागत नाही, समसत्तेत असून समसत्तेत राहून लागत नाही, इथे तर विषम सत्ता आहे. आत्मस्वरूपाला अंतकरणाचा काय संबंध आहे सांगा, आणि अंतकरण धर्मातही काय संबंध आहे? सुखदुःखाचा नाही, हर्ष विषादाचा नाही, अनुकूल प्रतिकूलतेचा नाही, हर्ष विषादाचा नाही, प्रिय अप्रियाचा नाही, कोणताच अशोकाचा परिणामच होऊ शकत नाही. दृष्टांत फार उत्कृष्ट दिला आहे, एकच दृष्टांत दिला, अनेक दृष्टांत याची गरजच ठेवली नाही. एकाच दृष्टांतावर भागला आहे. मृगजळाचा पूर एका बाजूला, हिमालय पर्वत एका बाजूला. किती जरी तुम्हाला मृगजळ दिसलं महापूर, तरी त्याच्या मृगजळाच्या महापुराने समुद्र हिमालय पर्वत वाहून जाऊ शकतो? मुळीच नाही. आपल्या नर्मदेसारखी गंगा असली, मोठी असली, चंद्रभागा असली, किती जरी मोठी असली, पण हिमालय पर्वत हलतच नाही असं राहतं. ह्या पर्वतांना पहिले पंख होते म्हणे, आता नाही, इंद्राने ते छेदून करून टाकले. आता पर्वत एकमेकांच्या भेटीला जायचे असं म्हणत होते. मग गावच्या गावात गडपाशा प्रकारचे होऊन जायचे, त्यांना पंख असायचे. ते पर्वताला अशा महिन्यात पर्वताला जर भेटायला जायचं असेल
तर ते पंख त्यांना असल्यामुळे ते उडून उडून जायचं मध्ये खूप गावात सगळे नाही होऊन जायचे. इंद्राने मात्र आपल्या वज्राने सगळ्यांचे पर्वताचे पंख छेदून टाकले त्यामुळे आता ते जागच्या जागी पडून शब्द काय आहे सदर असे. रामायणामध्ये कथा शब्द काय झालेली आहे पूर्वी पंख होते पण ते पंख छेदून टाकल्यामुळे आता जागच्या जागी पडून राहतो. कोणताही पर्वत हलत नाही म्हणून त्याला पर्वत मायचं असं जाते जागच्या जागी पडून राहतात. ज्ञानेश्वरांची दृष्टांची फार हात होती हो महाराज कुठे कुठे ब्रगड्याचा महापूर साधा दगड वाहून जात नाही वाहून जातो किती दृढता दाखवली की ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी जेव्हा खरोखर समदृष्टी येते आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूपाच्या समब्रह्माच्या ठिकाणी तो स्थित होतो त्यामुळे त्याला कोणताच विकार काही करू शकत नाही. सगळ्यात हा दृष्टांत दिला आहे अप्रतिम दृष्टांत आहे एकच दृष्टांत आहे. इकडे एका बाजूला ब्रगड्याचा पूर दाखवला प्रातिवेश फिरला आणि इकडे न लोटीची गिरीवरी गिरीवरी याचा अर्थ पर्वत सह्याद्री पर्वत का मोठा पर्वत आता वाहून जाऊ शकतच नाही तो चितो निरुता निरुता म्हणजे खरोखर तो खरा निश्चय अशा प्रकारचा आहे तो चितो निरुता ज्ञानाने चकारून सांगितलं तोच तो स्वर्गाचा समदृष्टी तत्वता तात्विक दृष्टीने तोच समदृष्टी स्वर्गाचा आहे. आणि म्हणे पण तोच ब्रह्म शब्दाने बोलून भागत नाही महाराज आपल्याला तसं लक्षण आलं पाहिजे. हे लक्षण जर तुमच्या आलं तर तुम्ही सुद्धा समदृष्टी होऊ शकता. कोणातही आलं ते हे लक्षण समदृष्टी होऊ शकतात. प्रत्येकांना अशी समदृष्टी मिळवता येते यात सर्वांचा अधिकार आहे. ज्ञानीपुरुष आता असतात हे सांगायचं तुम्हाला तुम्ही ज्ञानी भाव म्हणून सांगायचं आहे नुसतं ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही. आपण स्वतः ज्ञानी भाव आणि आपण ज्ञानी झालो किंवा नाही त्याचं लक्षण काय आहे हे लक्षण सांगून ठेवलं आहे. लक्षणावर आपण ओळखावं आपण कोण आहोत. तोच येतो निरुता समदृष्टी तत्वता तात्विक दृष्टीने तोच अशा प्रकारचा अर्जुना निश्चित समदृष्टीचा आहे. हरिमणी पंडिता तो ब्रह्म ऐसे समदृष्टी जो त्या पुरुषाचा लक्षणही आहे म्हटलंय. कोणतं लक्षण आहे शुभाशुभे नवी करे पात्र हे लक्षण आहे. तोच येतो निरुता समदृष्टी तत्वता हरिमणी पंडिता तो ब्रह्म पैसे नाम रूप तयाचे नवी ब्रह्माचे तो साचे मन साम्याने जयाचे सर्वत्र गा मागे होऊन गेलाय. नामरूप दयाचे फक्त नामरूप वेगळे दिसतात पण जरी नामरूप वेगळे दिसले तरी ते स्वतः प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप स्वर्गाचे असतात. वेगळे नाहीतच ब्रह्मस्वरूपच या स्वर्गाचे आहे असं जातं. तो चितो निरता समदृष्टी तत्वता नामरूप दयाचे रवी ब्रह्मचे दोषाचे म्हणायला फक्त नाम आणि रूप वेगळे वेगळे दिसतात. ब्रह्माला नामरूप नाही आणि ज्ञानीपुरुषा नामरूप असतात पण ते नामरूप असले तरी सुद्धा बाधित रूपाने अशा प्रकारचे असतात. पण मला माहिती ब्रह्मस्वरूप अशा प्रकारचे आहेत असं ज्ञानभाई सांगतात. काही म्हणणे म्हणलं तोच ब्रह्म उघड उघड ब्रह्म म्हणजे कोण आहे तर ज्ञानीपुरुष प्रकाश आहे. उघड परब्रह्म सद्गुरूची मूर्ती म्हटलं आहे. ब्रह्म आणि ज्ञानीपुरुष याचा भेद कोणत्या प्रकारचा नाही. ज्ञानस्वरूप ब्रह्म आहे आणि ज्ञानी अशा प्रकारचे असतात त्यांना फक्त नामरूप असल्यामुळे फक्त त्यांचा व्यवहार राहिला असतो एवढंच त्याचा अर्थ. पण ब्रह्मदृष्टीने स्वरूप विचार केला तर जितकं ब्रह्म आहे अव्यवहार तितकंच ते व्यवहार स्वरूपाचे असतात. स्वतःच्या स्वरूपात ते स्थित अशा प्रकारचे आहे. मनुष्य देहात यावं आणि खरोखर ब्रह्मस्वरूपात स्थित व्हावं तो पुरुष समदृष्टीचा होऊन जातो. समदृष्टीर्विशिष्य समबुद्धीर्विशिष्य दे भगवंतानी म्हटलंय. विशेष काय असेल तर समबुद्धी स्वर्गाचा असं समत्व योग उच्चते. गीता कशाला सांगते समत्व योग उच्चते. खरा योग शब्द आहे समत्वाशी आपण आपला संबंध जोडणे. योग यात युज धातू आहे आणि युज धातू जोडणे या अर्थामध्ये आहे. आता कोणाशी जोडलं जावं तर सम अशा ब्रह्माशी जोडलं जावं. आपण देहाधिकाशी संबंध जोडतो दुःख भोगतो मग संसाराशी संबंध जोडतो जास्त दुःख भोगतो. ब्रह्मा समस्वरूप असे आहे आणि ते सुखरूप आहे. जर तुम्ही ब्रह्माशी संबंध जोडला तर मग सुखाला काय कमी अशा प्रकारचा आहे. तुमच्या श्लोकात तेच सांगितलं आहे बाह्य स्पर्शेश्व सत्यात्मा विंदती आत्मनी सुखम स ब्रह्म योगयुक्त आत्मा सुखम अक्षयम अश्वादेवस्तुते म्हटलंय. ब्रह्मात आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव कशा प्रकारे होतो त्याचं स्पष्टीकरण या श्लोकात केलं आहे. ब्रह्मामध्ये आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव कशा प्रकारे होतो तो या श्लोकात सांगितलं. 21वा श्लोक आहे. भगवान सांगतात बाह्य स्पर्शेशु आसक्त आत्मा नाही आसक्त आत्मा. आसक्त म्हणजे सक्ती असक्ती म्हणजे प्रकारे नाही. आसक्त म्हटलं की तो विषयासक्त असतो अ आणि आ याचा फरक कशा प्रकारचा आहे. आसक्त म्हणजे त्याच्या आसक्ती नाही असा अर्थ होतो आणि आसक्ती म्हणजे की आसक्ती त्याला आहे असं सिद्ध होतं. आसक्ती नाही आसक्त. आता आसक्त आत्मा विषयेशु बाह्यस्पर्शेशु आसक्त आत्मा अनासक्त बुद्धीने त्या संसार असतो. आसक्ती कोणत्या प्रकारची नाही.
बाह्य स्पर्शेषु आसक्त आत्मा आत्मनि यत् सुखम तत् विंदति, आत्मस्वरूपात जे सुख आहे त्याचा अनुभव कसा येतो, विंदति त्यांना प्राप्त होतं, आत्मसुख त्यांना प्राप्त होतं, आम्हाला विशेष सुख प्राप्त होतं, आणि त्यांना आत्मसुख प्राप्त असे मग असं होतं तर विंदती सहा ब्रह्मयोगयुक्त आत्मा अक्षय सुखम आश्नुते, ते ब्रह्मवेते पुरुष अक्षय सुखाचा अनुभव करतात, आपलं सुख अक्षय नाही, क्षय होणारे उत्पत्ती नाशवान सुख अशा प्रकारचं आहे, इंद्रियजन्य जे सुख आहे ते इंद्रिय विषयाचा संबंध नव्हणारं सुख हे उत्पन्न होतं नष्ट होतं, झालं म्हणता म्हणता लगेच नष्ट होऊन जातं, सुख झालं म्हणता म्हणताच लगेच नष्ट होत आहे का, मला दृष्टांत सांगायचं आमचे तिथे डेकोरेशन केलं असतं की नाही, तिथे असे लहान लहान बल्ब लावले असतात, वीस तास उघडतात 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 वीस तास उघडतात, असे सुद्धा संसारामध्ये विषयामध्ये सुखाची अशी उघड झाप चालली असते, एकदम उघडतं की पुन्हा मिटतं मिटतं उघडतं असं सुखाची उघड झाप झाली असते, एकदा बायको म्हणजे शिरा खा शिरा खा, म्हणजे की शिवे खायला द्यायला लागतं, आता खाल्लंच शिरा जेव्हा खावं लागतं खायचंच येत नाही, एकदा शिवेही देते तर खावं लागतं, शिरा देते तर खावं लागतं, अनुकूल आणि प्रतिकूल चालत असेल सुख आणि दुःख, हे उघड जाप सारखं सुख नाही, ज्ञानी पुरुषाला नेहमी सुख आहे, निर्विषयक सुख अशा प्रकारचं आहे, ऐकांतिक एकांतिक असं सुख आहे, आत्यंतिक ऐकांतिक असं सुख आहे, जे कधी जाणारच नाही संपणार नाही असं सुख आहे, विषयावर आधारित सुख अशा प्रकारचं आहे ते असं उघड जाप चालले असते, ते विषय दोघांना अनुकूलित होत सुख आहे, प्रतिकूल झाली गेलं सुख पुन्हा दुःख अशा प्रकारचं येतं, म्हणून बाह्य स्पर्शेषु आसक्त आत्मा विंदती आत्मनि यत् सुखम तद् विंदती ब्रह्मयोगयुक्त आत्मा सुखम अक्षयम सुखम अश्नुते, आता सहा ब्रह्मयोगयुक्त आत्मा अक्षयम सुखम अश्नुते, बाह्य विषयामध्ये म्हणजे संसारी भोगामध्ये आसक्तिरहित पुरुष जो असतो अंतकरणात जे भगवतध्यान जनित सुख आहे त्याला तो प्राप्त होतो, आणि तो पुरुष सच्चिदानंद घर परब्रह्म युगामध्ये एकीभावाने स्थित होऊन अक्षयांचा अनुभव करतो, अक्षय दिले अक्षय अभेदान ग अक्षय ज्याचा क्षय कोणत्या प्रकारचा नाही, अक्षय याचा अर्थ अविनाशी शाश्वत असं जे सुख ते त्यांना प्राप्त सुखाचं होतं, बाह्य स्पर्शेषु आसक्त आत्मा शरीर इंद्रिय मन बुद्धी प्राणादिकामध्ये तथा शब्दस्पर्शादी विषयाच्या संयोगजन्य सुखामध्ये ज्याची आसक्ती राहिली नाही अशा साधकाकरता इथे हे पद आलेलं आहे, विशेष आसक्त आत्मा पद पुन्हा करतात ज्याची विषयामध्ये आणि शरीर इंद्रियामध्ये आसक्ती कोणत्या प्रकारे राहिली नाही, अनासक्त अशा प्रकारचा असतो दिगंडियात आहे पण आसक्ती कोणत्या प्रकारची नाही, पंचविषयाच्या द्वारा विषयाचा अभोग होतो आहे पण तरी त्याची आसक्ती कोणत्या प्रकारची नाही, माणसाच्या हे संसार तर आहे शरीर इंद्रिय मन बुद्धी प्राणी त्याची आसक्ती फार आहे, त्या आसक्तीमुळे जास्त दुःख होतं, पदार्थाच्या पदार्थात दुःख नाहीये तुमच्या आसक्तीमुळे तुम्हाला दुःख आहे, आणि शास्त्र सुद्धा पदार्थ सोडा सांगतच नाही, प्रार्थाचे ते कधी आपण सोडणार, फक्त जे आसक्ती सोडा ते सांगतात, जे तुमच्या हातात आहे जे तुम्हाला बाधक आहे ते तुम्हाला सांगतात, आसक्ती तुम्हीच सोडली आहे, आपलं शरीर व्यवस्थित राहायला पाहिजे हे आसक्ती अशी बघायची आहे, प्रत्येक वेळा आसक्ती 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 अशी बघायची असते, मला आपल्याला गंधराचा सुद्धा अर्धा पाऊन जातो आपण ते आसक्ती अशी बघायची आहे, आपले केस व्यवस्थित राहिले पाहिजे हे सुद्धा आसक्ती अशी बघायची आहे, कोणती आसक्ती हे बघायची पांढरे शुभ्र कपडे असले पाहिजे आसक्तीच हे बघायची आहे, इतकी सूक्ष्म आसक्ती आहे की त्यातच नाही महाराज, ती आसक्ती लोक जातच नाही, आणि आसक्त बुद्धीने राहणारा जो असतो तो महात्मा अशा प्रकारचा असतो, कोणत्याही आसक्ती नाही, विषय आहेच इंद्रियाचा संबंध होतो आहे, शरीर आहे इंद्रिय मन बुद्धी प्राण आहे सगळे त्यांचे व्यवहार आहे सगळं आहे, आसक्ती कुठेला तेराव्यामध्ये आहे असं विश्वांग कुत्रदा अरग्रहादिशु नित्यांचे समाचे तत्व विष्टानिष्टे उपपत्तिषु हरी जोया देहावरी उदासैष्या परी प्रकिता जैसा बिडारी वैसला आहे, पुत्र मित्र करत्र पुत्र मित्र करत्र झाले स्वतंत्र माझे नवे पात्र विषयाचे दुसरीकडे उभी आहे, तेव्हा स्त्रीचे तैसे लुलुपे नाही सावली सरिसीचे असे परी असे निजे जैसे स्त्रीचे तैसे लुलुपे नाही गोरव वैसे दुखा करी आणि पुत्र वगैरे झाले ते कसे तर गोरव वैसे दुखा करी प्रत्येका दृष्टात लिहिण्यात वगैरे अवदासीन अशा प्रकारचं अनासक्त असं राहता येत असो महाराज उगे आपण आपलं दुःख अंगावरती ओढून घ्यायचं आणि रडत बसायचं ही सवय झाली आपल्याला, अनासक्त बुद्धीने संसारात दुखायचं हे कारण प्रत्येक प्रकारचं नाहीच आहे, पदार्थ दुःख देतच नाही तुमच्या आसक्तीत मला दुःख देते आहे ती काढून टाका आणि तुम्ही ठेवली आसक्ती आहे तुम्ही दूर करू शकता, जी गोष्ट आपण स्वतः निर्माण करतो ती आपण घालू शकतो आपल्या स्वातंत्र्यात आहे, सृष्टी काय आम्ही उत्पन्न केलेली नाही
पृथ्वी पंचमहाभूत काय आपण उत्पन्न केले नाही. आता हे प्रावधान आपल्या मिळालं शरीर इंद्रिय मन बुद्धी प्राण, पण त्याची आसक्ती काढून ठेवायची. अनासक्त बुद्धीने औदासीन रूपाने राहिलं साधका ही दशा उदास आसक्त असावी. उदास उदास असावी माहिती आपण साधकही ठरत महाराज मुक्त कवा वापरला माहिती. आसक्ती सगळे शोकायची असते. भगवान सांगतात बाह्य स्पर्शेशू आसक्तात मा असक्त असक्तात मा म्हटलंय. ज्या साधकाची आसक्ती आत्ताच नाहीशी झाली आहे, परंतु आसक्ती नाहीशी झाली नाही, परंतु आसक्ती मिटवण्याचा उद्देश त्याचा आहे, त्याला साधकाचा आसक्ती रहित मानलं पाहिजे. कारण उद्देशाच्या दृढतेमुळे तरी लवकर आसक्ती उठून जाईल. अशा आसक्ती आसक्ती असते, पण ती आसक्ती घालवता येते त्याचा प्रयत्न अशा प्रकारचा आहे. अनासक्त बुद्धी राहता येतं, मिथ्यात्व कळलं त्या संसाराचं, अनित्यत्व कळलं की आसक्ती राहतच नाही. सत्य वाटतं म्हणून तर आपल्याला अनुकूल वाटतं, सत्य वाटतं म्हणून त्याची आसक्ती होते. त्याला अनित्य कळलं आहे, साधकाला अनित्य कळतं, आणि सिद्ध पुरुषाला मिथ्यात्व कळतं, त्यामुळे आसक्ती राहतच नाही. सत्य वाटलं तरच आसक्ती आहे. खरी नोट वाटली तर खिशात घालायची आहे, खोटी नोट कळली तर खिशात घालायची किंवा फेकून द्यायची आहे. मग सत्य मानल्यामुळे तो म्हणजे सत्य मानलं की झालं, मग त्याची आसक्ती होऊन जाते. पुरुष लोकांमध्ये वर्णित प्रिय आपली वस्तू प्राप्त होऊन हर्षित उद्विग्न न होणार ती स्थिती प्राप्त करण्याकरता बाह्य स्पर्शामध्ये आसक्ती रहित पण आवश्यक आहे. आता सांगितलं ना प्रिय अप्रिय याच्यामध्ये उद्विग्न होणे हर्षित होणे, पण ही स्थिती होण्याकरता काय करावं लागतं, तेव्हा आसक्ती जायला पाहिजे विषयाची, हे त्याचं कारण दाखवलं आहे. वर्चस्व काय न प्रवृष्टी प्रियम प्राप्य न द्विजे प्राप्यच्या प्रियम स्थिर बुद्ध समूढ ब्रह्मनिष्ठित. वर्चस्व का म्हणजे सांगितलं प्रिय आणि अप्रिय प्राप्त झालं तर हर्षित व्हायचं नाही, आणि अप्रिय प्राप्त तर उद्विग्न व्हायचं नाही. पण हे केव्हा शक्य आहे, जर तुमची विषयाविषयी आसक्ती नसेल तर. म्हणजे पुढचा खालचा जो बाह्य स्पर्शेषु आसक्त आत्मा तोच पुरुष असा समोर राहू शकतो. आसक्ती कोणत्या प्रकारची नाहीये. बाह्य स्पर्शाची आसक्ती रहित होणं हे अत्यंत आवश्यक आहे स्थिती प्राप्त करण्याकरता. उत्पत्ती नाशवान वस्तू मात्रामध्ये अर्थात उत्पत्ती नाशवान वस्तू मात्राचे नाव बाह्य स्पर्श असं आहे. कळलं का बाह्य स्पर्श म्हणजे काय. बाह्य स्पर्शाचा अर्थ इंद्रियांच्या द्वारा विषयाचा स्पर्श होणं, त्याला बाह्य स्पर्श म्हणतात. उत्पत्ती नाशवानच्या वस्तू त्याच्याशी आपण असं बाह्य स्पर्श करणं त्याला म्हणतात. तो बाहेरून असो का आतून असो, परंतु मात्र उत्पत्ती नाशवान वस्तू मात्राचा नाव बाह्य स्पर्श असं आहे. जोपर्यंत बाह्य स्पर्शात आसक्ती राहते तोपर्यंत त्या पुरुषाची विरक्ती येतच नाही, असं आपल्या स्वरूपाचा अनुभव त्याला येऊ शकत नाही. कारण बाह्य विषयाची आसक्ती त्याची आहे. आसक्त विषयासक्त माणसं परमार्थाला येत सुद्धा नाही, त्यांना परमार्थ साधना करायला वाटत नाही. विषयासक्ती संसारात खिजून देते, वैराग्य माणसाला संसारातून बाहेर काढतो, आणि विषयासक्ती माणसाला संसारात खेचून देतो. परमार्थात राहिले माणसं पण त्याला खेचून काय गेले जातात, जातात खेचून संसारात खेचले जातात. आसक्ती माणसं काय असायचं, ते आसक्ती भारी चिवट अशा प्रकारची म्हणतात, लवकर जाता जात नाही आणि आपल्याला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येऊ शकत नाही. आसक्तीमुळे ज्याच्या बदलण्यावर दृष्टी जात नाही, आता त्या सुखाचा अनुभव अशा होतो, परंतु स्वस्तता त्यात सुख नाहीच आहे. सुख पदार्थाचा संबंध विच्छेदाने होतो. आपण समजतो संबंध आपला विषयाचा झाला तर सुख होणार आहे, हे उलटी आपली बुद्धी जी तपकिरी बसली आहे, बुद्धीच्या तवकड्या उलट्या बसल्या आहेत. संबंध विच्छेद झाल्यानंतर सुख होणार आहे का संबंध झाल्यानंतर सुख होणार आहे. विषयेंद्रियाचा संयोग झाल्यानंतर सुख होणार आहे का विषयेंद्रियाचा संयोग नाहीसा झाल्यानंतर सुख होणार आहे. आणि याचं उदाहरण आहे आपल्या सुषुप्ती अवस्था, गाढ झोप येते, गाढ झोपेमध्ये आपला विषयेंद्रियाचा संयोग आहे का, सुख होतंय की नाही. इतकं म्हणतं कळावं की विषयाचा विषय सुख होण्याकरता इंद्रिय विषयाचा स्पर्श होण्याचं काही कारण नाहीये, इतकं तरी कळावं. आणि तुम्ही विषयाचा इंद्रियाचा द्वारा संसर्ग करता स्पर्श करता म्हणून पण दुःख होते, ते विषय दुःखाचे विषय दुःखरूप आहे. आत्ताच्या संबंधाला युद्ध राहणार नाही. काळ्या वस्तूशी आपण संबंध केला काळ आहे तसं दुःखरूप असणारे विषय आणि त्याच्याशी स्पर्श केला तर दुःख राहील का. आपण इच्छा तर करतो सुखाची, पण मात्र इंद्रियाच्या द्वारा विषयाचा संबंध ठेवतो, मात्र ते दुःख वाढायचे कसं राहणार. एखाद्या माणसाने भिंचू हातावर घेतला आणि मला डंख मारून म्हणलं चालेल का, त्याचा स्वभावच आहे.
तुमचा स्वभाव काय? डंख मारण्याचा. त्याचा विष इंद्रियाचा विषय संबंध झाला की त्याचा स्वभाव काय? विषयाचा दुःख देण्याचा. तो कोणी असो, विंचू जसा बाधक आहे कोणी हातावर घेत नाही त्याही पेक्षा विषय जास्त बाधक आहे. विषय कळत नाही, विषय विषयाचा पडी पाडू गोड पडत आहे, कळत कडू विषय तो कडू जीव असतात. ते आपली जीवदशाच वाईट अशा प्रकारचे आहे. विषयासक्तीमुळे गोड संसार गोड आहे. संसार गोड नाही, संसार कडू आहे. कडू आवडत नाही बरं का कोणाला? खारट खाणारे माणसं आहेत, जास्त मीठ खाणारे, जास्त गोड घक्षे, काही गोड खाणारे, काही तिखट खाणारे जास्त असतात. कडू खातात का कोणी? ज्ञानोबाने या विषयाला कडू म्हणलंय का गोड म्हणलंय का खारट आंबट तिखट म्हटलंय? कडू कडू म्हणले की नकोच त्यात जा. कडू भोपळा किती काही खाता का ते? एक माणूस काशीला गेला, त्याला तिथं फळ सोडवं लागतं. मग त्याला आणि ते विचारलं कोणतं फळ सोडलं? कडू भोपळा सोडला म्हणला. खार कधी होतास? खार कधी होतास? कडू भोपळा खातच नव्हता कधी असं झालं. तसं विषय हे कडू अशा प्रकारचे, पण कडू विषय तो गोड जीवाशी झाला का तर त्या विषयासक्तीमुळे गोड झाला. विषय गोड नाही, विषयासक्तीमुळे गोड झाला. ज्या माणसाला सर्प चावला असं प्रकार घडत असतो, आता कडुलिंब काय घसघसा तुकोरणे म्हटलंय, साप चावली या माणसा कडुलिंब काय घसघसा असं म्हटलंय. सर्प चावला की त्याला गोड गोड गुळे पण त्याला कडू लागतो, आणि लिंबाचा पाला कडू असं पण गोड लागतो. हे त्याची गुणच आहे सर्प चावल्याचे. सर्प चावला कशावरून? उतरला कशावरून? त्याला गुळ खायला गोड लागला म्हणला की त्याचा सर भरप विसरला उतरला, विष उतरलं समजायचं. आणि जर कडुलिंब पाला त्याला गोड लागला समजा विष विचारलेलं नाही, तर सर्प चालल्या माणसाला कडुलिंबाच्या पाण्यातच ठेवतात आणि त्याला प्रत्येकाला खायला द्यायचा. कसं लागतं सांग? गोड लागतो. अजून सर्प उचलला नाही. विषय निंब बहु गोडियाला भजन गुळतो मद कडून आला, वित्त हानी चागळा झेंडू आला, असं त्या शुद्धाच्या हिताती गुरुळाव लोभ दर्पण खरा करू काय. गुरु गाडी बोलवा माय गुरुश गाडीशे काय. गुरुबारुळी आला धावोरी बुध वैराग्याचे पाहिले पाणी. पुढे काय म्हणत? तेव्हा विंदती आत्मनियत सुखम सद्ब्रह्मयोगयुक्त आत्मा सुखम क्षेम उष्णते. हा सुंदर विषय सांगितला आहे. बाह्यपदार्थ संबंध अवस्थव अशा प्रकारचा आहे. बाह्य पदार्थाचा संबंध अवास्तव आहे आणि परमात्म्याशी आमचा वास्तव संबंध आहे. ओळखा महाराज, विषयाचा आणि आपला संबंध अवास्तव आहे, खरा नाही संबंध. खरा संबंध वास्तव संबंध कोणाचा आहे? परमात्म्याशी. वाटत नाही का? नाहीये, वाटत नाही. आमचा खरा संबंध परमात्म्याशी असून देखील वाटत नाही. संबंध वाटतो आपल्या परमात्म्याकडे. माणसाला देवाचा संबंध आहे फक्त पूजा करण्यापुरता. एकदा देवाला पूजा करून देव बसविले की देव इकडे आपण दुकानावर देव देवाला मंदिरामध्ये दर्शनाला आपण जातो. आपला भगवान संबंध वाटतो कुठपर्यंत? फक्त पाय डोके ठेवतो. एकदा पाय डोके ठेवलं की देव तिकडे आपण बाहेर, देव देवळात आपण देवळाच्या बाहेर, इतका संबंध वाटतो आपला. कायमचा आमचा संबंध असं वाटत नाही महाराज, पण भगवंताचा आपला कायमचा संबंध आहे. आणि स्त्री पुत्रादिकांचा हा कायमचा संबंध आहे. आगंतुक संबंध अशा प्रकारचा आहे. लग्न होण्याच्या पुढे कुठे अगोदर कुठे बायको होती? मेल्यावर कुठेच राहते आपली. म्हणजे आगंतुक संबंध का खरा संबंध आहे आणि परमात्म्याचा केव्हाही संबंध आहे. रात्री दिवसा मेल्यांत जन केव्हाही संबंध आहे. भगवान म्हणतो महिवांशो जीव लोके जीवभूत सनातना. भगवंताने संबंध तोडला नाही आपण मानत नाही, विसरलो आपण. आपला संबंध बायकोशी, मुलाशी, बापाशी, आई बाबाशी संबंध होतो. आणि वेळा बापाचा खरा संबंध नाहीये, भगवंताचा संबंध स्वर्गाचा आहे, परमात्म्याचा संबंध आहे. मनुष्य सुखाच्या इच्छेने बाह्य पदार्थाशी आपला संबंध मानून घेतो, परंतु परिणामी त्यास दुःख दुःख भोगावं लागतं. पाचव्या अध्यायाचा 22वा श्लोक पुढे आहेच. ते संस्पर्शिला भोगा दुःख नये दुःख येऊ नये एवते आद्यंतवंत कौंतेय न ते सुरमते बुध. हा पुढचा श्लोक आहे, 22वा श्लोक येणारच आहे. असा अनुभव करणारी बाह्य पदार्थाची आसक्ती मिटून जाते महाराज. दुःख दुःख स्वर्गाचा भोगाव लागतो. ज्या माणसाला संसाराचं दुःख कळतं तो कधी इंद्रियाच्या द्वारा विषयाचा स्पर्श करत नाही. एकदा लहान मुलाला
अग्नीचा चटका बसला आता हात लावित नाही. कळणार तुका हात लावितो त्याला काही कळतच नसतं. हात लावतो एकदा ओढलं की मग मात्र कोणाकडे हात लावित नाही. आपण सुद्धा चहा गरम गरम चटका बसला की मग कुणापर्यंत येत नाही. तीनदा चार ताप सुद्धा कुणाला देतो का चहाचा चटका बसलाय. तसं आम्हाला विषयातल्या दुःखाचे खूप चटके बसले असतात पण तरी आपण सावध होतच नाही. तसं होतच असतं, भांडायला भांड लागतच असतं, मग संसार सोडायचा असतो काय ते आपण असं समर्थन करतो. देवळात घंटा आणि संसारात तंटा झालंच पाहिजे म्हणजेच काय करीत राहा. माणसं सोडत नाही, दुःख झालं तरी जाऊन असं सोडतच नाही. निंदती आत्मानी यात सुखम बाह्य पदार्थाची आसक्ती मिटण्याचा सुरभूत सुखाचा अनुभव सुखाचा येतो. बाह्य पदार्थाची आसक्ती मिटली की स्वरूप सुखाचा अनुभव येतो. वस्तुतः स्वरूप सुखरूपच आहे परंतु बाह्य स्पर्शाच्या आसक्तीमुळं त्याचा अनुभव आपल्याला येत नाहीये. आपलं स्वरूप सुख सुखरूप नाही का आपला अनुभव येत नाही. आणि का येत नाही? बाह्य स्पर्श विषयाचे संबंध ठेवले म्हणून. ते संबंध सोडा, सुख आहेच. तुम्हाला सुखार सुख म्हणजे सुखाचा अनुभव येतो की नाही? येतो का? तर तुम्ही विषयाचा संबंध सोडलाय म्हणून. ज्या ज्या वेळेला मनुष्य गाळ झोपेला जातो तेव्हा तेव्हा विषयाचा संबंध सुटतो का तुम्ही सोडता? आपोआपच सुटतो. प्रारब्ध प्राप्त अवस्था ही सुषुप्ती अवस्था ही प्रारब्ध प्राप्त अवस्था आहे. तुम्ही गाळ झोपेला गेला तर सगळ्याचा संबंध सुटतो म्हणून तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. आणि जागृतीमध्ये सगळ्यांचा तुम्ही संबंध जोडता दुःखाचा अनुभव येतो का सुखाचा अनुभव येतो? दुःखाचा सुखाचा अनुभव येतो. याचं कारण ते विशेष सुखरूप आहेत ना. दुःखाशी संबंध ठेवला की दुःखाचा अनुभव येणार. सुखरूप असणारा परमात्मा त्याच्या संबंध ठेवला की सुखाचा अनुभव येणार. विंदती आत्मनी यत सुखम असं म्हटलंय. बाह्य स्पर्शाची आसक्ती मनुष्याच्या वृत्तीला बाहेर विषयापर्यंत घेचून येते मला. आणि त्यामुळे स्वरूप सुखापासून मनुष्याच्या वृत्तीला बाहेर विषयापर्यंत खेचून नेल्यामुळेच स्वरूप सुखाच्या प्रकारचा अनुभूती येतच नाही. आपला अनुभवच येत नाही. हे तुम्ही बाहेर बाहेर विषयाकडे धावताय त्यामुळे तुम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. तुम्ही स्थिर व्हा. सगळ्या अंतकरण वृत्तीला इंद्रियाच्या दारा बाहेर जाऊ द्यायच नाही असं ठरवा. त्या वृत्तीला अंतर्मुख करा. सुख तिथेच आहे. किती लांब आहे? जिथे सुख आहे तिथेच वृत्ती आहे. जिथे वृत्ती आहे तिथे सुख आहे. ती बाहेर इंद्रियाच्या दारा पळते आहे, विषयाकडे धावते आहे. त्यातून बाहेर काढा. सुखाला काही कमी कोणत्या प्रकारचं नाही. आणि सगळ्यांची तुमची प्रामाणिक इच्छा काय आहे? आम्हाला सुख पाहू आणि दुःख नसावं. बरोबर ना? काय वाटतं तुम्हाला? सुख असावं आणि दुःख नसावं. पण सुख काय केलं होतं हेच माहित नाही. तुम्ही विषयाच्या द्वारा संबंध वृत्तीच्या द्वारा विषयाशी संबंध जोडता हेच तर दुःखाचं कारण आहे. जर तुम्ही विषयाचा संबंध इंद्रियाद्वारे नाही जोडला तर सुखच सुखाच्या प्रकारचा आहे. आणि त्याला अनुभव रोजचा तुमचा काळ झोपेचा तुम्ही पहा. अनुभव घेऊन बघा. आज रात्री झोपा मग तुम्हाला कळेल. रोपच झोपतो म्हणा पोथी ते झोपतो कधी कधी. आज नाही. सुखाचा अनुभव येण्याकरता इंद्रियाचा विषय संबंध विच्छेद झाला पाहिजे. जोपर्यंत इंद्रियाचा विषयाचा संबंध आहे दुःख द्यायच्या आणतच नाही. आग्नी म्हणले की तो पोहणारच तुम्हाला. पाणी म्हणले की तुम्हाला बुडवणारच. त्याचं स्वरूपच त्या सुखात आहे. तसं विषय म्हणले की दुःख होणारच. संसाराचा राग नष्ट होतात ब्रह्माभिन अश्रुगाचा होतो. ब्रह्माभिनत्वाने त्याला अश्रुगाचा अनुभव येतो. स्वतःसिद्धी स्थिती अश्रुगाची होऊन जाते. सूर्योदय होणे आणि रात्रीचा अंधार जाणे एका क्षणात तर दोन क्षणात. तसं ज्या क्षणी राग मिटणं अर्थात विषयासक्ती मिटणं आणि ब्रह्मास्थित होणं दोन्ही एका क्षणी अश्रुगाचं आहे. विषयाची जी आसक्ती आहे विषयाचा जो राग आहे त्या रागामुळे आपल्या ब्रह्मस्वरूप आपल्या स्थित होता येत नाही म्हणून सुखाचा अनुभव येत नाहीये. विचार करा महाराज. तुमच्या जवळ सुख आहे. तुमचं स्वरूप सुख आहे. फक्त तुम्ही तुमच्या अंतकरणात जो राग आहे म्हणजे आसक्ती आहे प्रीती आहे विषयाची ती तुम्ही घालवित नाही आणि ब्रह्मस्वरूपात तुम्ही स्थित होत नाही म्हणून सुखाचा अनुभव येत नाही. दोन गोष्टी केल्या पाहिजे. एक तर विषयाच्या आसक्ती अंतकरणात नसली पाहिजे आणि आपली अंतकरण वृत्तीही ब्रह्मस्वरूपात स्थित झाली पाहिजे. सुखाला काय कमी आहे? पाहिजे ना सुख. पाहिजे ना सुख. पाहिजे ना सुख. असं करा. होतं की नाही बघा. प्रात्यक्षिक मला दाखवता प्रॅक्टिकली तुम्ही करून बघा. एक तर विषयाची आसक्ती संसाराच्या अंतकरणात नसली पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या अंतकरण वृत्ती आत्मच ब्रह्मस्वरूप स्थित झाली पाहिजे. ब्रह्मस्वरूपात त्याची वृत्ती स्थित झाली आणि बाह्य विषयाचा संबंध सुटला तर सुखाला काय हवी आहे? तुमचं जवळ सुखाचं प्रकार आहे. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर हा एकमेव उपाय स्वरूपात आहे. राग मिटणे आणि ब्रह्मास्थित होणे दोन्ही एका क्षणी होतात. एका क्षणी होईल. तुमच्या विषयातला विषयाची आसक्ती प्रेम सुटलं की त्याच क्षणी ब्रह्मस्वरूपात स्थिती होईल.
आणि ब्रह्मसुभ स्थिती आली की सुखाला काही कमी नाही. अशा रीतीने बाह्य स्पर्श आत्मा पदाने शरीर संसारावर भिन्नत्वाचा अनुभव अशब्दाचा करावा सांगितला आहे. आणि मग ब्रह्म योग युक्त आत्मा पदाने परमात्म स्वरूपाच्या अभिन्नत्वाचा अनुभव करावा. इकडचा तुमचा संसाराचा जर आणखी आसक्ती प्रेम राग सुटला नाही तर मग ब्रह्मस्वरूपात स्थित कसा होत आहे. आधी पहिले महत्वाचं हे आहे की संसाराविषयीचा जो राग आहे जो आसक्ती जी प्रेम आहे ते आपल्याला काढून घेतलं पाहिजे. फक्त एक परमात्मा स्वरूपावर तुम्ही राग ठेवा, आसक्ती ठेवा, प्रेम ठेवा. मग ब्रह्मयोग युक्त आत्मा पदाने परमात्मा स्वरूपाशी अभिनत्वाचा अनुभव करायला काही वेळ लागणार नाही, सहज तुम्हाला अनुभव येईल. काही काही गोष्टी फार महत्वपूर्ण अशा गीतेमध्ये सांगून ठेवल्या आहेत की ज्या आपण केल्या की तसं होणार आहे. आणि तुम्ही करा म्हणून त्या सांगितलेल्या आहे, नुसतं ऐकावं म्हणून नाही, सांगावं म्हणून नाही, प्रवचन करावं म्हणून नाही. आता सुखम क्षय्यम अश्नुती हा एक फार महत्वाचा आहे. जेव्हा साधकामध्ये सूक्ष्म अहमचा परिच्छिन्नत्वाचा अभाव होतो त्यावेळी मग त्या परमात्मा सुखाचा परमात्मा स्वरूप चिन्मय नित्य एकरस राहण्याच्या अविनाशी सुखाचा त्या अनुभव सुखाचा होतो. त्याला अक्षय सुख म्हणतात. अक्षय सुख जे सुख उत्पत्ती नाशवान नाही यात अक्षय सुखाला पुढे म्हटलंय. सहाव्या अध्यायामध्ये 21वा श्लोक आहे. सुखम अत्यंतिकम अत्यंतिक सुख म्हटलं, सुख म्हटलं त्याला अत्यंतिक सुख, सुखम अत्यंतिकम असं म्हटलंय. अत्यंत सुख म्हटलंय. 28वा श्लोक आहे. ऐकांतिक म्हटलंय, ऐकांतिक सुख म्हटलंय. 27 श्लोक आहे. तीन ठिकाण दाखवलंय, 6व्या अध्यायाचा 21वा श्लोक, 6व्या अध्यायाचा 28वा श्लोक आणि 14व्या अध्यायाचा 27वा श्लोक. वेगवेगळे नाव दिले, अत्यंतिक ऐकांतिक अशी शब्द तिथे आहे. कोणते श्लोक आहे? अत्यंत सुखम अश्नोते. 26व्या अध्यायातला 21वा श्लोक आहे. अत्यंतिक सुख अत्यंत सुखम, सुखम अत्यंतिक म्हटलं आहे. तसं 28वा श्लोक आहे. 6व्यातला 28वा श्लोक, 6व्यातला 21वा श्लोक, 6व्यातला 28वा श्लोक आणि 14व्यातला 27वा श्लोक. अध्याय 14वा त्यातला 27वा श्लोक आहे बघायचा. ऐकांतिक सुख म्हटलं आहे. असे अत्यंतिक ऐकांतिक अक्षय सुखाचा अनुभव त्या महापुरुषाशिवाचा होतो म्हणा. बाह्य स्पर्शेश्व सक्त आत्मा विंदती आत्मनी सुखम सब्रह्म योगयुक्त आत्मा सुखम अक्षय वृष्णते. बाह्य विषयामध्ये त्याचं चित्त आसक्त नाही. आत्म्याकडे जे सुख आहे ते जो प्राप्त करून घेतो आणि ब्रह्माचे ज्याचे चित्त योगयुक्त म्हणजे समाधीयुक्त झालं आहे तो पुरुष अविनाशी सुखाचा अनुभव घेतो. तुम्ही आम्ही सुख नुसतं आभास सुखाचा होतो म्हणा, ते सुख नसतंच तो भास होतो तुम्हाला. मारुतीराय जेव्हा द्रोणागिरी पर्वतावर ते वल्ली आणण्याकरता गेले तेव्हा त्या वल्ली त्यांना दिसायच्या रात्रीच्या वेळेला, पण त्या गुप्त व्हायच्या. पूर्वेकडे दिसायची मारुतीराय पळत जायच्या आणण्याकरता, गुप्त व्हायच्या त्या. पण पश्चिमेकडे दिसायच्या, दक्षिणेकडे दिसायच्या, उत्तरेकडे दिसायच्या. अगदी वेळच लावलं त्या वल्लीने त्या दिव्य दिवस इकडे पळली तिकडे दिसायचं, तिकडे पळली तिकडे जायचं. हाताला यायचंच नाही, हाताला यायचंच नाही. मारुतीराय होते विचार का आता पर्वतच घेऊन जाऊ म्हणले. द्रोणागिरी पर्वत घेऊन आले. आम्हाला असा सुखाचा भास होतो जसं त्यांना वल्लीचा भास होतो. किती वल्ली असेल तिथं गेले की तिथे नाही दिसायचंच नाही, पण दुसरीकडे दिसायच्या. तसं आम्हाला आधी लग्न व्हायच्या बायको मी सुख वाटत, बायको केली लग्न झालं आता वाटत नाही मुला सुख आहे असं पुढे पुढे पळत असो. आम्हाला सुख होतच नाही. बायको केली तरी सुख नाही, मुलगा झाला तरी सुख नाही, नातू झाला तरी सुख नाही. यात सुख नाही त्यात सुख नाही, या हटाचे सुख कोणा नाही. नातपाला म्हणतात कुठे सुखाचं बघा, नुसता भास होतो सुखाचा. असं भास अभास मात्र सुखामध्ये माणसाची मस्त राहतात. दुःख प्रत्यक्षात भोगायचं दुःख आणि भास व्हायचं म्हणतो सुखाचा. सुख पाहता जवा पाळी दुःख पर्वत आहे एवढे. कोणत्या पर्वत आहे एवढे हे काही लिहिलेलं नाही. ज्याच्या जीवनामध्ये जास्त दुःख असेल तितकं मोठं पर्वत घ्यायला हरकत नाही. मगम पर्वत राहते ना, सह्याद्री घ्या, हिमालय घ्या, मेरू पर्वत घ्या, कोणताही घ्या. ज्याच्या जीवनात जास्त दुःख असेल त्याने मोठा पर्वत घ्यायला हरकत कोणते बघायचं नाही. तेव्हा जया आपण पेय सांडून काही इंद्रिय क्रमावरी येणं नाही. नारायण म्हणतात तो विषय नसेवी काही विचित्र येत. जो आत्मसुखाला सोडून इंद्रियाच्या गावात कधी येतच नाही. आम्ही इंद्रियाचं गाव सोडतच नाही. आमचा कुठे
आमचं देहात राहणं आणि इंडियाच्या गावाची तादात बघून राहत. गाव का म्हटलं तर अनेक इंद्रिय आहेत ना. गावामध्ये एक माणसं नसतात, अनेक प्रकारचे घर असतात, अनेक माणसं असतात, त्याला गाव म्हणतात. मग तसं इंद्रिय सुद्धा एकच आहे का? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन, बुद्धी हे सगळे आहेत ना. गाव अशा प्रकारचं आपण सांगतो काही इंद्रिया ग्रामावर येणे नाही. ग्राम शब्द आहे, शहर वेगळं, ग्राम म्हटलं आहे. वाड्या वेगळ्या असतात, थोड्याशा कशा वाड्या म्हणतात त्याला, पाडा म्हणतात, पाडा नाही का आपल्याकडे, वाडे म्हणतात. तेव्हा कमी कमी घर असले त्याला वाडी म्हणतात, आणि मोठ जास्त त्याच्यापेक्षा जास्त असते तर मग त्याला गाव म्हणतात, शहर म्हणतात. आता शहर म्हणजे जास्त मोठं, तालुका, जिल्हा असं पाळत जात. जया आपण पे सांडणे काही फार महत्वाचे होते. आत्मसुखाला सोडून इंडियाच्या गावात कधी येतच नाही. आपण पे सांडणे काही, आपण पे कोण? स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप सुखस्वरूप आमचा आत्मा, त्याला सोडून कधी इंडिया गावावर यायचंच नाही. काय पडले इंडिया गावामध्ये महाराजांचं दुःख दुःख भोगायचं? असं कोणतं इंद्रिय आहे आणि असं कोणता इंडियाच्या द्वारा विशेष संबंध आहे तो तुम्हाला दुःख देत नाही सांग? वाटत नाही का दुःख देत नाही? डोळा रूप पाहतो, प्रतिकूल झाल्यानंतर काय होतं? दुःख आणि सुख होतं. अरे अनुकूल होतं त्या काळच, त्या काळच ते दुःखच असतं, आम्हाला दुःख वाटत नाही. आणि नेहमी लक्षात ठेवा मला, जेवढ्या जेवढ्या वस्तू तुम्हाला अनुकूल वाटतात तुमच्या जवळच्या, त्या प्रतिकूल होणार आहे. ज्याचा याचा संयोग आहे त्याचा वियोग होणार आहे, आणि जे अनुकूल वाटतं ते प्रतिकूल होणार आहे. आणि दुःख प्रतिकूल झाले दुःख होणार, तर प्रश्नच नाही. अनुकूल झालं की सुख आहे, प्रतिकूल झाले दुःख आहे, ठरलं स्वरूपाचं आहे. ज्याचा संयोग आहे त्याचा वियोग होणार आहे. न्यायशास्त्राचं एक सूत्र फार महत्वाचं आहे, संयोग हा वियोग आणता. ज्यांचा संयोग होतो वियोग होणारच अशा प्रकारचा आहे. एक तर वियोग होणार त्यावेळेस दुःख होणार, प्रतिकूल झालं तरी दुःख होणार. आपण आपली सांडवणी काही इंद्रिय ग्रामावर येणे नाही, इंद्रिय ग्रामावर यायचं नाही. ज्ञानी पुरुषात सुद्धा देह इंद्र मन बुद्धी प्राण आहेत, पण ते इंद्रिय ग्रामात येण्याचा अर्थ तादात्म्य गुण राहत नाही. देह आहे, इंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे, सगळे तादात्म्य नाही. तो विषय नसेवी ही काही विचित्र आहे. इंद्रिय समुदायाविषयी माझेपणाचा अभिमानात्मक वृत्तीवर येतच नाही. ते माझे इंद्रिय असं वाटत नाही. मी देह आहे आणि माझे इंद्रिय आहे असं त्यांना वाटतच नाही. हे आपण पेळ सांडवणे काही इंद्रिय ग्रामावर येण्याचा अर्थ आहे. आत्मस्वरूपामध्ये जे निमग्न झाले आहे ते कशाला त्यामध्ये येतील? पुढे दृष्टांत दिलेच आहे, इंद्रिय ग्रामावर येणं नाही. तुम्ही आम्ही सगळे इंद्रिय ग्रामावर येतो, इंद्रिय गावात मुक्काम करून राहतो आपण. आमचा मुक्काम कुठे आहे? इंद्रिय ग्रामामध्ये. इंद्रियाला बरं वाटलं की आम्हाला बरं वाटायचं, इंद्रियाला थोडं दुखलं की आम्हाला दुःख वाटायचं, असं विषय इंद्रियाच्या मनासारखी नाही की मग काय पाहायचं? ब्रह्मानंद परमसुख, मोठा आनंद वाटतो. एखाद्या माणसाला भूक लागली असावी, मिष्टान्नाचा योग भूके, आणि त्याला मिष्टान्नाचं ताट जेवायला द्यावं, पहिला घास होण्यासाठी ब्रह्मानंदम परमसुख, मोठा आनंद असा वाटतो. पण ते कुठपर्यंत भूक आहे तोपर्यंत. एकदा ती एक घास खाता खाता भूक संपली की पण ते विष वाटायला लागतं. मग असं जाते ते असतंच विष, भुकेमुळे तो गोड वाटतं. अन्न गोड नाही, भुकेमुळे गोड का अन्न गोड? पाणी गोड का चहानेमुळे पाणी गोड? तसं तुमच्या काही आसक्ती म्हणून इंद्रियाच्या द्वारा विषयाचं सुख सुख वाटतं का? खरं सुख ते आहे, खरं सुख आहे ते अक्षयम सुखम ज्ञानी पुरुषा शब्दाचं आहे. मग तो विषय नसेवी काही विचित्र आहे. तो विषय सेवन करत नाही हे काय सांगायचं आहे? तो इंद्रिय ग्रामावरच येत नाही. आम्ही इंद्रिय ग्रामावर येतो, मुक्काम करून राहतो, म्हणून आम्हाला विषय सुख पाहिजे असतं. विषय आम्ही सेवन करतो, तसे असतील तसे विषय चालत राहणार, जसे असतील तसे. त्या माणसाला भूक लागली कुठेही काही चालतं, त्याला फक्त भूक लागली खायला पाहिजे. ते पवित्र आहे का अपवित्र आहे, ते हॉटेलमधलं आहे का आपल्या घरचं आहे, नैवेद्य दाखवला का दुसरं आहे, काही त्याचा विचार नाही. भूक लागली ना अन्न खायचं, तहान लागली पाणी प्यायचं. आता लोकांचं हेच जास्त झालं, काय प्रश्नच नाही. तहान लागली की पाणी पीत जाऊ, आणि भूक लागली की अन्न खात जाऊ, कुणाचं काय कसं काही त्याचा विचारच नाही. विषय नसेवी हे काही विचित्र ज्ञानप्रमाणे आहे, हे काय वेगळं सांगायचं आहे. आता अभिमानात्मक वृत्तीवरच येत नाही. माझे इंद्रिय आहेत अशा प्रकारची वृत्ती त्याची उठत नाही, तो पुरुष विषय सेवन करीत नाही. यात काय असतं प्रकाश आहे? विषय सेवन करणं हा पुरुषार्थ नाही महाराज. 18 व्याख्यात खूप त्याचा मुलीला केलेला आहे. विषय इंद्रिय संयोगात यत्त दग्री अमृतोपमम परिणामे विषविव तत्सुखम राजसम स्मृतनावस्मरण. भगवंताने सुखाचे तीन प्रकार सांगितले 18 व्याख्यात, सात्विक सुख, राजसुख आणि तामस सुख.
विषय इंद्रियाच्या द्वारा जो संबंध सोपवतात ते राजस सुख सांगितलंय. विषय इंद्रिय संयोगात अमृतोपमा अमृतोपमा इंद्रियाच्या अर्थात सारिका विषय संतोष कीर्तिता बजे तो संसाराचा सांगत म्हटलाय. इंद्रियाचा विषयाचा संबंध झाल्या बुजवर जे सुखदाय खरिया सांगणी दोन्ही. जसं पाणी गंगेला महापूर आला दोन थऱ्या बाजूला करून ते पाणी समोर वाहतं तसं आम्हाला इंद्रियाचा विषयाचा संबंध झाल्या बरोबर जे सुखदाय खरिया सांडणी दोन्ही खूप मोठं सुख वाटतं. जी देखावं बरगा कहा देखा त्याच्यामध्ये दुःख जास्त आहे. जितकं सुख संसारात जास्त तितकं त्याच्यापासून अधिक दसपट शंभर पट जास्त दुःख सुखाचं आहे. म्हणून तर दुकान म्हटलं सुख बाधा जवाब आणि दुःख पर्वता वेळी म्हटलंय. परत प्राय दुःख एक किंचित मात्र सुखा करतात किंचित सुखाचा लाभिनाश ते निधान नाश होऊ पुढे म्हटलंय. म्हणून जरी आपण पे सांगणे काही इंद्रिय कामावर येणं नाही तो विषय नसेबी काही विचित्र येत तो पुरुष विषय जमत नाही काय सुखाचा आहे. सहजे स्वसुखाची न्यापारे सुरवाडीने अंतरे रचला म्हणे बाहेर पाहून नगरे. स्वभावतात आत्मसुखाच्या अमर्यादपणाने समृद्ध झालेल्या अंतकरणाने तो बदलला स्वर्गात असतो. म्हणून सुख मिळण्याकरता इंद्रियाच्या बाहेर जाऊन पाऊस जात आहेत नाही नाही बाहेर काय बाहेर काय सुख आहे. आपल्या घरात सुख आहे का बाहेर सुख आहे. आमचे गुरु नेहमी सांगायचे भीक मागायला कोण निघत असतो. ज्याला घरात खायला मिळत नाही तो भीक मागायला निघतो का ज्याच्या घरात पुष्कळ आहे तो भीक मागायला निघतो. तसा आम्हाला पंचविषयाची पंचविषयाच्या दाराला मी भीक मागतो सुखाचे. श्रीमंत माणसं तर भिकारी आहे पैशाचे नाही सुखाचे आहेत की नाही. मग ही पंचविषयाच्या दाराला सुख मागतो म्हणजे यांच्याजवळ माहीतच नाही आमच्याजवळ सुख आहे. आत्मा आत्मा सुखरूप माहीत कुठे आहे. सुखमस्यात्मनुरूप आत्मा हे सुखस्वरूप अशा आहे त्यांना माहीत कुठे आहे. बाहेर बाहेर जातात सहज स्वसुखाचे न्यापारे सुरवाळी न्यापारे. स्वभावतच आत्मसुखाच्या अमर्यादपणाने समृद्ध झाल्या अंतकरणाने तो बनला शब्दाचा असतो. पण तुम्हाला वेळ काय कमी आहे. सुख सुख शब्दाचा आहे. विषय इंद्रियाचा संबंध सोडा आत्मसुखाच्या गोळ्या विटी जोगा सगळं विषय म्हटलं जाय त्याच्या काही इंद्रिया मान नाही. आत्मसुखाच्या गोळ्या विटी जोगा सगळं विषय त्याच्या काही इंद्रिया मान नाही. विषय इंद्रियाचा संबंध सुटला ना की मला फार सुख आहे. ही गोष्ट मला रोज अनुभवत आहे. गाण झोपीला तुम्ही जाताय त्याच्या किती सुख होत. जागृतीमध्ये सगळे पदार्थ असून अनुकूल भोग असून सुद्धा सुख होत नाही. त्याही पेक्षा तिथे काही नसून सुख आहे. काही नाही तिथे आपण आपण फक्त असतो. सुषुप्ती काय असते. स्वप्नात तरी तुमच्या कल्पनेचे काही पदार्थ तुम्हाला दिसतात पण सुषुप्ती तर काहीच नाही. जागृतीतले पदार्थ नाही स्वप्नातले पदार्थ नाही पदार्थच नाही. केवळ आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. सता समृद्धा संपन्न भवती समापितो भवती सासची पुढती वीराजनेता स्वप्न जागरा ब्रह्मभासाचकार म्हणता अर्धी ब्राह्मी स्थिती म्हटली जाते. सुषुप्ती अवस्था का तर तिथे विषयाचा संबंध नाहीये. केवळ आत्मसुखाशी आपण एकरूप होतो तर सुखाचा अनुभव येतो. एवढ्यांत माणसाला कळावं की सुखा करता इंद्रियाचा विषया संबंध व्हावा लागत नाही. उलट संबंध विच्छेद व्हावा इंद्रिय विषयाचा संबंध विच्छेद जिथे होतो सुखाचा अनुभव येतो. योगी पुरुषाला सुद्धा त्याने समाधी लावली असते त्यावेळी त्याला इंद्रिय विषयाचा संबंध येत नाही तर त्याला सुद्धा सुख मोठ्या शोभाचं होतं. आम्हाला समाधी लावता येत नाही झोप तर घेता येते. मग तिथे काय आहे. इंद्रिय विषया संबंध आहे का नाही पण सुख किती आहे. याचं नक्की निर्विषयक सुख कसं असतं हे कळण्याकरता सुषुप्ती अवस्था आहे. आणि दिसते काही पदार्थ मिथ्या कसं आहे हे कळण्याकरता स्वप्न पदार्थ स्वप्न अवस्था आहे. दोन अवस्था मुद्दाम भगवंताने दिले तुम्हाला बरं का. ते अवस्था भोगण्याकरता नाही विचार करा त्या अवस्थेचा. आणि दोन्ही अवस्थेचा विचार त्या दोन्ही अवस्थेत होत नाही म्हणून जागृत अवस्था दिली आहे. स्वप्नाचा विचार इथेच होतो आणि सुषुप्तीचा विचार कुठे होतो इथेच होतो. दिसते काही पदार्थ मिथ्या कसा स्वप्न आणि विषय निरपेक्ष सुख कस निर्विषय सुख कस सुषुप्ती अवस्था. तिथे काही नाही महाराज पण काय सुख सगळ्याचं. माणसाला झोपी जा सांगावं लागत नाही. झोपी उठवावं लागतं का झोपी जा सांगावं लागत. तिथं काय आहे इथे सगळं आहे आणि पंचपक्वान सगळं काय झोपी नाही झोपू द्या म्हणतो मला. आता तिथे सुख अशा प्रकारचं आहे. सहज आहे स्वसुखाचे सहज म्हणजे स्वभावतःच स्वसुखाचे आणि अपारे सुरवाडले अंतरे अमर्याद आत्मसुखाचा समृद्ध झाल्यामुळे सुरवाडले आणि अंतरे. अंतरे म्हणजे अंतरामध्ये अंतकरणामध्ये सुरवाडलेने याचा अर्थ अमर्यादपणाने आम्हाला तिथे सुख मिळालेलं आहे. अमर्यादपणाने सुरवाडलेने अपारे अपारे सुरवाडले सुरवाडलेने अमर्यादपणाने समृद्ध झालेल्या अंतकरणाने सुरवाडले अंतरे रचिला म्हणजे बाहेर पाहून घरी
म्हणून सुख मिळण्याकरता इंद्रियाच्या बाहेर पाऊल घालीतच नाही, आवश्यकताच काय भाजण्याच्या उलट दुःख होणार. श्रीमंत माणसं एअर कंडिशन बंगल्यामध्ये बसतात, जास्त उन्हाळा असते मग ते बाहेर निघतात. सकाळी 10 वाजता जे बसायचं एअर कंडिशन माहिती आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत बाहेर निघतच नाही. का? भयंकर कडक ऊन त्यांना जाणवत. तसं हा ज्ञानीपुरुष सुद्धा आत्मसुखाच्या एक एअर कंडिशन बसलेला आहे, तो आता बाहेर निघतच नाही, इंद्रियाच्या द्वारा यायचं नाही, कारण का बाहेर सगळं ऊन आहे, त्याला दुःखाच्या प्रकार त्याला कळलेलं असतं. तसं श्रीमंत मनुष्य एका एअर कंडिशन मध्ये बंगल्यात बसला तो बाहेर निघत नाही, का बाहेर ऊन लागत, त्याला चटके सुख बसतात, सहन होत नाही. तसं ज्ञानीपुरुषाला सुद्धा एक आत्मसुखाच्या बोबरा पोहडला असे नळवर म्हटले जयाच्या इंद्रियाच्या घरा नाही विषयाच्या येड झाला, जयाच्या इंद्रियाच्या घरा नाही विषयाच्या येड झाला, आत्मसुखाच्या मंदिरात पोहडला असे पोहरा पोहडला असे. आत्मसुखाच्या मंदिरात पोहडला आहे काय प्रश्न आहे, कळतच नाही आम्हाला काय दुःख व्हायला माहित नाही आम्हाला. आता चातुर्मास लोकांना दुष्काळ पडलं कळतो का, कळतो का आम्हाला काय खाणं पिणं मस्त पोती आहे काय नाही, तिकडे काय चाललं आम्हाला माहित नाही, काय चाललं माहित नाही, एअर कंडिशन मध्ये बसण्याचं काय कसं आहे. तसं ज्ञानीपुरुष हा आत्मसुखाच्या एअर कंडिशन बसले असल्यामुळे त्याला दुःखाची जाणीव पण त्या प्रकारची नाही. आम्हा सुखाच्या प्रकारचा अंतरी आम्ही सुख सुखाच्या प्रकारचा आहे. इंद्रिया देऊन कवा ढळई भोगी हे सर्व स्वामीचे उघड तुझं उघड. आता इंद्रिया देऊन कवा ढळई भोगी, इंद्रियाचे दार बंद करा, इंद्रिया दार बंद करा. आता सुख कशा प्रकारचं भरपूर कशाला बाहेर धावत, पण माणसं इंद्रियाच्या दारा बाहेर धावतात. म्हणून अगोदर सांगितलं इंद्रिय ग्रामावर येणे नाही, जया आपण बे सांडवली कही इंद्रिय ग्रामावर येणे नाही, विशेष नसेवी विशेष नसेवी हे काही विचित्र आहेत. अहो स्वसुखाचे अपारे सुरवाने अंतरे रचिला, इथं थांबायचं म्हणजे बाहेर पोहोचलं घरी, बाहेर म्हणजे इंद्रिया म्हणजे तू येतच नाही, इंद्रिय विषयाचा संयम त्याला आवडतच नाही. त्याच्याकरता ज्ञानाने दृष्टांत दिलाय, फार उत्कृष्ट दृष्टांत दिलाय. सांगे कोवी सांगे म्हणजे मला सांगे, सांगे शब्द आला की कोवी सांगे म्हणायचे. कोमल दाचे ताटे जो जेविला चंद्रकिरण चौकटे तो चकोर काही वाळवंटे जुंबित असे, हे लक्षण सांगितले चकोराचं. चकोराचं लक्षण काय आहे ज्ञानेश्वरी काही काही वय अशा आहेत त्या लक्षण सांगणारे आहे. चकोराचं लक्षण काय आहे, चंद्रकण चोखले तो चकोर. इथे थांबायचा, तो चकोर कोण चकोर, त्या चकोराचं लक्षण आहे. त्याची किती आईट असते महाराज, आपण पाहिलं पाहिलं का चकोर नाही कधी, नाही पाहिलं. चकोर चंद्रामृत सेवन करतो महाराज, आम्ही चंद्राचा प्रकाशच घेतो माणसं असून, आम्हाला अमृत प्यायला नाही. ते म्हणतात बाबा पूजा पूर्णिमा काय तिथे पडतं म्हणजे काय पडतं म्हणा, कुठं अमर तर कोणी होतच नाही काय. जैसे शारदीयचे शारदीयचे जैसे शारदीयचे कोवळे कोवळे ते विचिती मनमोळे चकोर या परिश्रोता मला पाठे देऊन कोमलदळाचे ताटे जीवला चंद्रकिरण चौकटे. त्याची आयुष किती असते महाराज, अर्थात कमळपत्रामच्या ताटामध्ये शुद्ध चंद्रकिरण जळत होत, कमळाची ताट आयटून बसतो कमळाच्या पानामध्ये, अशा प्रकारचं अमृत चंद्रामध्ये सेवन करतो. असा चकोर वाळवंटे चुंबित असे वाळूचे खडे साठी घुसेल का, चंद्रभागी ते वाळूचे खडे त्याला साठ म्हणलं हा चंद्रामृत ज्ञानबाईची दृष्टाने किती हातवती आहे. तसं जो ज्ञानीपुरुष आत्मसुखामध्ये ब्रह्मसुखाचा अनुभव घेतो आहे त्याला इंद्रियाच्या द्वारा विषय भोग म्हणत भीर का, ते वाळवंट आहे चुंबिसारखे, वाळवंटाचे खडे चोखल्यासारखे अशा प्रकारचे आहे. इंद्रियाच्या द्वारा विषयाचा संबंध होऊन जो सुख भोगणार ते कसं आहे, तर ज्ञानवाऱ्या सांगतात वाळवंट वाळवंटे खडे जसे चादीत बसणं तसं आहे. कळलं का, चकोर पक्षी काय काय खातो माहितीये, अमृत देतो चंद्रामृत. असं चंद्रामृत योगी पुरुषाला चंद्रामृत पिता येत, चंद्रामृत सुखी सेववे आहे ना, चंद्रामृत सुखी सेववे चंद्रामृत. तुम्ही आम्ही प्रकाश घेऊ शकतो चंद्राचा हो, पण आता अमृत पिता येत नाही आम्हाला, याच्याही पेक्षा हे गाढू आहेत की नाही ते तर प्रकाशही घेत नाही चंद्राचा. ते भिंतीला उभारतात आमच्या इथे येतात कधी कधी रोज नाही कधी कधी ते भिंतीला आडोशाला उभारतात, गाढव असते त्याला ते पोळतं कधी चंद्राचा पोळत असते काय, पण ते टिपून चंद्र पौर्णिमा असली आणि त्या दिवशी ते इथे येतात ते आडोशाला उभारतात भिंतीच्या, त्याला ते पोळतं कधी ते चंद्र प्रकाशही घ्यायला तयार नाही. अमृत तर घेणं नाही सर, आपण मध्ये आहोत आपण अमृत घेता येत नाही, पण सावल्या उभारत नाही भिंतीच्या, आपल्याबरोबर प्रकाश घेत आहे अमृत घेता येत नाही आपल्याला.
चकुरा चंद्रामृत फावली याला काय वारिले नारदा म्हणतात दृष्टी कुठे गेल्याची मग ते आता शारदीयेचे चंद्र कळे माझी अमृतग्रह कोवळे देवीची ते मनी मवाळे तयो चकुर तलगे तलगे म्हणजे लहान लहान पिलं चकुराचं लहान लहान पिलं सुद्धा चंद्राकडे चोच करून बसतात महाराज आणि चंद्र उदय झाला की अमृत पितात परिपुष्ट होतात चकुरा फार मोठा शोगाचा म्हणजे ते सांगतात सांग एक मुद्रा तीन ताटे जिगला चंद्रिकेने चोखडे तो चकोर वळवंटी जिंबित असे अर्थात आत्मसुख ब्रह्मसुख भोगणं कसं आहे तर चकोर चकोरांचं चंद्रामृत सेवन करणे कमळाच्या पानावर बसून ज्याप्रमाणे चंद्रामृत सेवन करणं तसं ब्रह्मसुख ज्ञानी पुरुषांना भोगले महाराज भोगणे हे लक्षात घ्या दर्शन कसं दिलं ज्ञानोबराने आणि बाही इंद्रियाच्या द्वारा विषयाचा संबंध होऊन जे सुख भोगणं ते कसं सुख आहे जसे वळून ते खडे चाकती बसण्यासारखं आहे कळत कळलं का चकोर काही खाईल तो मुळीच नाही साठी बसणारच नाही धुमकून पाहत नाही सकोर सकदम सरोवर एकदम म्हटलंय देखोणी चकोर अभिर करी म्हटलंय सांगा होई सकदम सरोवर देखोणी आलोकोणी चकोर अभिर करून निघे सगळे ज्ञानेश्री वाचक आहात ना असं कसं आठवत नाही तुम्हाला चिखल अशोक झाला तिथे जातो तो मुळीच नाही त्याची आई कशी असते मला आणि कमळाच्या ताटावर मध्ये जेवायचं असं ताट तसं महत्वाचं कमळाचं ताट आणि त्याचप्रमाणे चंद्रामृत जेवायला काय जेवतोय तो चंद्रामृत जेवतो आहे पूर्णाच्या पुढे नाही चंद्रामृत जेवतो आहे त्याच्या बद्दल तैसे आत्मसुख उपायले जे असे आपण बेची फावले त्या विषय सहज सांगवले म्हणून काही त्याप्रमाणे महाराज सांगतात ज्याला सदैव सर्वत्र विसरलेला आत्मसुख आपण होऊन प्राप्त झाला आहे त्याच्याकडून विषय सहज टाकले जातात मी काय नवीन सांगावं काय नाही म्हणू काय म्हणजे नवीन काय सांगावं का अहो वास्तविकच आहे महाराज ब्रह्मसुखाचा अनुभव झाला तो विषय सुख भोगतो तुच्छा शब्दात नित्यानंदा पुढे आनंद तो कोण नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय सुख बाई बापुढे ते क्षीण विषय सुख बाई बापुढे ते क्षीण जिथे नसरेची वैकुंठ सदन शेषशाही कुठे बनवो निगमण्या टाकी ती बरोबर नको त्या सुखाची आपल्याला गुढी नाही महाराज ब्रह्मसुखाची म्हणून इंद्रिय विषयाचा संयोग झाला की जो सुख मानतो बास ब्रह्मानंद म्हणतो तैसे आत्मसुख उपाहिले उपायले याचा अर्थ विस्तारले उपायचा अर्थ काय विस्तारले जे असे आपण पी फावले आणि ते आत्मसुख आपण होऊन प्राप्त झालेलं आहे आपण होऊन प्राप्त झाले जे असे आपण पी फावले त्या विषय सहज सांगितले म्हणून काही त्यांच्याकडून विषय सहज टाकलेले हे मी काय नवीन सांगावं काय म्हणतात हे रवी तरी कौतुके विचारून पाहे पाणी की या विषयाचे धकवती कवन हे रवी सहज कौतुक आणि विचार करून पहा भगवान म्हणतात आता उलटी बाजू विषयाच्या सुखाने कोण फसतात त्याची बाजू सांगितली आहे नाण्याला दोन बाजू असतात एक बाजू सांगितली 21व्या श्लोकामध्ये ब्रह्मज्ञानी पुरुषाची जो आत्मसुख भोगतो आहे ब्रह्मसुख भोगतो आहे त्याची बाजू आज ऐकली आता जे लोक विषय सुखामध्ये मस्त राहतात भगवान त्यांच्याबद्दल आता बोलणार आहे हे संस्पर्शिजा भोग दुःख येऊनये नाही देखिले तेची इंद्रिया ती रंजले जैसे रंग काळू केले तुषा ते सिवी याचा विचार उद्या कुंडली कोरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका कुंडली कोरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका निरक्षर मनाख्येय मानंद मजमव्ययम श्री मंडुरतीनाश्रये गुरुरीत्या केया लोके साक्षाद विद्या शांकरी जयत्या ज्ञानमस्तस्य दयाग्राय ग्रंथम सर्वं केन जगस्यार्धं शिवयो समरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतक्षरान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तौ मितस्तरः